मथुरा नगरीवर देवांनी पुष्पवृष्टी केली, रामकृष्णांवरही पुष्पवृष्टी झाली, माता पित्यांना बंधनमुक्त केलं, माता पित्यांच्या चरणावर मस्तक ठेवून परमात्मा कृतार्थ झाले. देवकीला 3 प्रदक्षिणा केल्या आणि वसुदेवाला 3 प्रदक्षिणा केल्या. देवकी आणि वसुदेव आपल्या पुत्रांना पाहून परमानंदात गेले. म्हणून व्यासांनी लिहिलंय, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. आईच्या आशीर्वादानं परमात्मा जगद्गुरु झाले. पुंडलिक माता पितांच्या आशीर्वादानं श्रेष्ठ झाला. रामचंद्र प्रभू माता पितांच्या आशीर्वादानं श्रेष्ठ झाला. घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण, समर्थ लिहिता. म्हणून थोरांचे आशीर्वाद घ्यावे. बघा, पैशाने जे आशीर्वाद मिळत नाही, बरेच श्रीमंत लोक नोकर ठेवून देतात आणि तो नोकर करतो सगळं, पण तरी आईबाबांची काय इच्छा असते. आणि एकदा तो फिरून पावा, दिवसभरात बोलावं, ते जर तुमच्याकडून घडलं नाही तर पैशाची सेवा निरर्थक होते, द्रव्याची सेवा निरर्थक ठरते. म्हणून आपल्या हाताला यश यावं असं वाटत असेल तर थोरांचे आशीर्वचन घ्या. आपण म्हणतो ना, आम्ही सगळ्यांच्या तोंडात हात घालतो पण कोरडा निघतो. आता एवढा कधी जातो का आपण? तुम्ही सांगता, मला हो म्हणावं लागतो. हात जात नाही, हात पाच बोटं इथपर्यंतच जातात. हा उलट्या करायचे असेल तर 4 बोटं हात जातात. तर तुम्हाला यश मिळत नाही म्हणून दुसऱ्याजवळ उलट्या करून बोलता तुम्ही. आपल्याकडे एक म्हणे चोराच्या, हा मग कशात बसता ते पहा. त्यावेळेस आता 45व्या अध्यायामध्ये परमात्मा श्रीकृष्ण वधानंतर म्हणजे प्रगट झाल्यापासून 11 वर्षानंतर आई वडिलांना भेटले आहे. आपण सुद्धा 12 वर्ष 10 इंद्रिय आणि 11 मन एकाग्र कराल, त्यावेळेला परमात्म्याचा अनुभव येईल. 11 वर्ष तिकडची इकडे का, 10 इंद्रिय आणि 11 मन, असं 12 वर्ष झालं म्हणजे एक तप झालं की देवाचा अनुभव येतो. अनुभव कसा येईल ते सांगतो. सतत चांगलं कार्य करण्यात आपली बुद्धी रत असते, परमेश्वराच्या अनुभवाची लक्षणं पहा. सतत आपली बुद्धी चांगलं करण्याच्या सेवेमध्ये रत होते. दुसरं, छल कपट रहित आपली वृत्ती होते. अनंत वाचाळपणा आपल्या तोंडात येत नाही. घडलेल्या गोष्टी विपरीत सांगण्याची सवय लागत नाही. नाही तर काही लोकांना एक हात पाकडी 10 बी अशी सवय. काय मारलं बाबा त्या दिवशी, आपला जीव इकडे तळमळे तळमळे काय असे असे करतात. अशा बऱ्याच लोकांना सवय असते, लक्षात ठेवा. त्याचा मुलगा आहे, त्याने एक चापट मारली असेल, आपण कशाला चावटपणा करावा दुसरीकडे. त्याची बाई असेल, त्याने मारलं असेल, त्या बाईने काही 2-4 शब्द बोलले असते, आपण तर आघाडी घेऊन जाऊन द्यायला सांगावे. हे जोपर्यंत तुमचं चाललेलं आहे तोपर्यंत तीर्थ यात्रा भजन पूजन भागवत ऐकणं उपयोगाचं नाही, लक्षात ठेवा. तोंड घालणाऱ्या प्राण्याला आपण जसं हाकलतो तसं दुसऱ्याच्या घरात तोंड घालणाऱ्या माणसापासून दूर. त्या घरची त्याने आपल्या घरी सांगितलं की आपल्याला बरं वाटतं, पण उद्या आपल्या घरचं दुसऱ्या घरी सांगतो. तर त्याला आमच्या गुजर भाषेमध्ये चबर चाटू म्हणतात. चबर चाटू सगळं चाटत राहतो गल्लीमध्ये.
केव्हाही लक्षात ठेवा, एखाद्या माणसानं तुमच्या घरी दुसऱ्याचं घरचं सांगितलं की त्याच्यावर लाल फुली मारायची की धोक्याची सूचना, असं कोणी सांगत नाही. हे सांगितलं पाहिजे, कारण वाईटापासून आपला बचाव झाला पाहिजे. उलट आपल्याला चुगल्या सांगणारा आवडतो आणि मग आपली सुद्धा चुगली आपल्याला नाव ठेवे. आता तिची पोरं तिथे ऐकत नाही, पा चालली ते दुसऱ्या घरी. आता ज्यांनी केलं असेल त्यांना वाईट वाटत असेल हे, पण त्यांना समज येते की हे आपलं चुकतं. नाही तर बऱ्याच लोकांना वाटतं आपण सगळ्या घरी सांगतो म्हणजे आपण क्लास वन आहे, गल्लीतले सुपरमॅन. लक्षात ठेवा, आपल्या हातून पाप होत, दुर्गंधी वाढतो, आपण निंदा कुचेष्टा करतो. आपल्या बुद्धीमध्ये ईश्वर कल्पना स्थिर राहत नाही, ईश्वराचा अनुभव येत नाही. मग रुद्राक्ष सापडला, मणी सापडला, याच्यात लागून जातो आपण. केव्हाही रस्त्यात सापडलेलं दुसऱ्याचं असतं वापरलेलं, ते कधी लाभदायक होत नाही. सोने आणि रुपये मृत्तिके समान, त्याचे मनी देव जाण, सिद्धांताकडे लक्षात ठेवा. सोने आणि रुपये मृत्तिके समान, एवढं शेवटचं सांगून टाकलाय. मग जाऊचं असेल सुद्धा ते आपलं नाही असं समजायचं. जर यदा कदाने कोणी आपल्याला असं जास्ती वस्तू देऊ केली तर त्याला सांगा नको रे एवढं घरातलं देऊ नको मला, मी काही या पात्र असं म्हणून त्याचा अंगीकार करायचा नाही. हा एखाद्या सत्कार प्रसंगी दिलं तर ते स्वीकारा. दोन्ही मार्ग सांगतोय, लक्ष द्या. काही स्त्रियांना नवऱ्याच्या चोरून मुलांच्या चोरून द्यायची सवय असते, माझं सांगणं नेहमी ते सुद्धा करायचं नाही. कारण केव्हाही कपट करून दान होत नाही. अधिक महिन्यात सांगितलं होतं, आजही सांग. कारण आपल्याला ती सवय लागली, दानाने मनुष्य तरतो हे तुमचं अर्ध सत्य आहे, पण नामाने मनुष्य तरतो हे आमचं पूर्ण सत्य आहे. नाम चांगले चांगले कैकांचे झाले भले. बरेच लोक श्रावण महिन्यात काय करतात, एक बाई पाटीमध्ये बेल घेऊन येते एक शाट व्हायला, ती देवाचं पूजा केली की असं ध्यान करते, तोपर्यंत ही दोन बेल बेल उचलते आणि माझा बोल ना. म्हणून मी तो महादेवाच्या मंदिरात जातो आणि त्यांना सांगतो डोळे उघडे ठेवून पूजा कर, कारण महादेवाने डोळे लावले. तू कोणालाच बोलत नाही, ना पार्वतीला, ना नंदीला, ना गणपतीला, ना शणाला, कोणालाच बोलत नाही. शंकराचा परिवार पूजायचा असतो आणि रामाचा दरबार पूजायचा असतो. शंकराचा परिवार म्हणजे गजानन, शणानन, पार्वती, नंदी हे, रामाचा भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, रत्नगडीत सिंहासन, वरी शोभे रघुनंदन, वामांकिते सीताबाई, जगज्जननी माझी आई, सव्य भागी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन, भरत शत्रुघ्न भाई, चामरे डाळती दोन्ही भाई. आणि आमच्या पांडुरंगाला फक्त त्यालाच पूजायचं, ना रुक्मिणी, ना कोणी, ना काही सोपा. पण त्या सोप्याच्या नावाखाली काही गोपे काही करतात, तो सोपा आहे, पण हे गोपे काही ऐकत नाही ना. देवीला जसे भोपे तसे पांडुरंगाला गोपे. गोपे म्हणजे गोपाळ. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, रामकृष्णांनी गोकुळ वृंदावनात नंदगृही केलेल्या लीला अंश अवतारानं दीड दिवसामध्ये वसुदेव देवकीला दाखवल्या. वा दिव्य चमत्कार, दीडच दिवसामध्ये. कारण त्यांच्या मनामध्ये तीव्र भावना होती वसुदेव देवकीच्या की यांनी गोकुळात ज्या लीला केल्या त्या कशा असतील,
कारण बाल लीला माणसाला आनंद देतात. नातू घरात असला की तो रागडतो पागडतो बोलतो बोबडा आपली कृती करतो टिंगल करतो त्यावर आपल्याला आनंद होतो. खरे तुझे आजोबत्ता मापून कसे चोळतात आजी असते. खरे तुझे आजोबत्ता फिर कसे म्हणतात तो नातू करतो तेव्हा ते घरामध्ये आनंद वाटतो. ती सून काय म्हणते यांनीच बिघडवला. एज्युकेटेड सुना जे आहे ना त्यांना आवडत नाही असं तर आपण आता ते जुनं बंद करून द्यावं. तुम्ही जर घरात गेलं म्हटलं विठ्ठल विठ्ठल ती म्हणते बुवा करायचं का अशी बोलते ती आपली वत्सला. हे असं आहे तर या लीला सुद्धा कशा झाल्या लोकांना जाऊ देत नाही आजोबाजीकडे. म्हणून आजोबाजी काय करता गांधी बगीच्यात गेलं की सकाळी ठेवू आणि हसता मोठ्या मोठ्या हसाचे पैसे देतात ते तिथे आणि इथे घरी फुकट हसतात. हां हास्य प्रयोग आहे ना बिलकुल. तो म्हातारा कोणीतरी योग चुटके सांगतो नाही गद 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 कारण हसलं की आयुष्य वाढतं. पण असं हास्य नाही. ज्या हास्यामध्ये आनंद आहे गोकुळीची या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद लिया ननर. माता पितांना आनंद दिला भगवंताची इच्छा अशी होती की यांनी आपल्यावर पुत्रबुद्धीने प्रेम करावं. 11 वर्षात एक चमत्कार घडवला भेटल्याबरोबर तिच्या शरीरामधून दूध देवाच्या मुखात आणलं. अद्भुत चमत्कार आहे. 11 वर्ष झाले होते जन्माला येऊन तरी स्पर्श केल्याबरोबर काय करता नो हे महाराज. परमात्म्याला काही अशक्य नाही. जिथे विज्ञान पोहोचत नाही तिथे ज्ञान पोहोचून जात. विज्ञानाला साधनं लागतात ज्ञानाला फक्त एकाग्रता लागते. म्हणून मातेला आनंद झाला. प्रारब्धहीन होतो आपण असं वाटत होतं ते आज प्रारब्ध उदयाला आलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली मथुरा नगरी आनंदली. भगवंताला आल्याबरोबर मथुरा नगरी आनंद होऊन गेली. 3 दिवसामध्ये जेवढे यादव मथुरा नगरी सोडून गेले होते ते यादव आले. उग्रसेनाला देवाने गादीवर बसवलं आणि उग्रसेनाला सांगितलं होतं ज्याचं घर होतं त्याला घर ताब्यात मिळालंच पाहिजे. राहील त्याचं घर आणि कशी त्याची गोष्टी काढून टाकायला हे काढून टाक. आता काय राहील त्याचं घर आणि कशी जो घरमालक भाड्याने देतो 20 वर्ष त्याला म्हणता आणा 8 लाख आणि तो आणा सत्याला मग अन्नदान करतो. बुथडं तोडता तुम्ही कोणाक तुम्हाला तरी आवडेल का स्वतःचं घर देताना ताब्यात घेताना पैसे देणे. मग तुम्हाला आवडत नाही तर दुसऱ्याला कसं काय आवडेल. ते घर कोपेल तुमच्यावर. आपण भाड्याचं घर सोडलं की एका खेड्याकरता भजाडं पाडतो त्याला असं करू नका. ती वास्तू आहे. शास्त्रानं असं सांगितलंय भाड्याचं घर सोडताना स्वच्छ झाडून टाकावं खेर बाहेर फेकावा आणि दिवा लावून घर सोडावं. वास्तुपुरुषाय नमा म्हणा. हे वास्तुपुरुषा इतक्या दिवस आम्ही तुमच्यात राहिलो तुम्ही आम्हाला संतती दिली संपत्ती दिली आता हीच कृपा आमच्या नूतन घरी करावी. आपण काय करतो तिथे सोडून देतो आणि ज्याने ज्याचे 8 लाख गेले तुमचं जाय तुझं कधी बरं असा तळतळा घेऊन त्या घरात घुसतो. म्हणून काही लोक म्हणणं महाराज आम्ही नवीन घरात गेल्यापासून गरज होत नाही चांगल्या दोधू महाराजनं शांती केली होती तरी बी नाही तर तो तळतळा मागे घुसत असं आहे ते भेटतं तेव्हा बरं वाटतं ते पण ते भोगावं लागतं. मग कोणी सांगतं शेंदळी बांध कोणी सांगतं निंबू बांध कोणी म्हणतं केदारनाथची घोड्याची नाव आण चाललंय. तळतळे येतात
ते आपल्या मागे लागता. सत्य सांगतोय लक्षात ठेवा. कोणाचंही तुमचं गेलं तर तुम्ही काय कराल? तळतळणारच. मनुष्य उदरभरणाकरता सोय करतो घरांची, त्याच्या उदरभरणावर आपण धक्का देतो. आणि इकडे म्हणतात पाठीवर मारावं पण पोटावर कोणाच्या मारू. मोठे मोठे स्वाध्याय करता, मोठा मोठा योगा करता लोक, पण कर्म आणि धर्म हे चुकून जात. कर्म चुकला आणि धर्म चुकला ही शिक्षा नाही. त्यावेळेस पुत्र बुद्धीने आनंद दिला, मातृपितृ सेवेपासून आपण वंचित होतो म्हणून माता पितांना भगवान म्हणाले. तात आम्हा उभयतांना वयाच्या 11व्या वर्षापर्यंत तुमचा सहवास घडला नाही, कारण कंसाच्या नित्य दृष्ट भयापासून तुम्ही त्रस्त होता. तुमची आम्हाला सेवा घडली नाही, आमचं 11 वर्षाचं आयुष्य व्यर्थ गेलं. आणि तेवढ्या वेळात नंद राजा तिकून विजयाचा गुळ वाटत वाटत आले. आणि त्यांनी पाहिलं, अरे हे अर्ज आहे का म्हणून नंदराजाचा गुळ खाली पडला. आता नंदराजानं काय 6वा 8 गुळ घेतला असेल, 6वा मान पोरगा जिंकला होता ना, गुळ खाली पडला. भगवान धावले, बाबा मेरी गैया और मैया संभालना, दोनच शब्द वापरले, माझी गाय आणि आई. आणि नंद बाबाला घट्ट आलिंगन दिलं, बलरामाने घट्ट आलिंगन दिलं. नंद म्हणजे जीव, सहा नंदा, ज्याचं वाणी वर्तन चांगलं असतं त्याला शब्द ब्रह्म आणि परब्रह्म छिटकून द्या. बरं तुम्ही एवढी भगवंत गीता वाचता पण शब्द ब्रह्म काही छिटकत नाही. घेऊ त्याचं देऊ, घेऊ त्याचं न देऊ. उद्या पान कसे चट 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 वाचता गीता, पट 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 पट. गीता त्याग शिकवते आणि सांगते त्यागात निरंतर शांती. परवा मी एक गोष्ट समजवली बघा, की तुम्ही वयोवृद्ध लोक आजच्या काळातून मुलांकडून अपेक्षा कमी करा. काल सकाळी 3 वयोवृद्ध माझ्याकडे आले, म्हणे दादा चांगला गुरुमंत्र दिला, मंत्र देण्यापेक्षाही आम्हा हा मंत्र मिळाला आम्हाला. ही खरंच आपल्या अपेक्षा जास्त होतात त्यांच्या कुवतीपेक्षा. त्यांना कळालं, त्यांना म्हटलं रामापुढे जा, नमस्कार करा आणि आजपासून रामाचा जप सुरू करून टाका. तिन्ही म्हातारे गेले, रामाला सांगितलं आणि जपाला सुरुवात केली. त्यांना कळालं की आपण जर त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवतो आहे तर ते कुठून पुरवतील. म्हटलं तुम्ही जप केला तर परमात्मा त्यांना शक्ती युक्ती बुद्धी देईल आणि तुमच्या गोष्टी पुऱ्या करून त्याच्यात ती ताकद आहे. आपल्या नाही, पण कोणात आहे का तुमच्या माझ्यामध्ये ताकद? नाही आहे आपल्या ताकद. आपण जे करू शकत नाही तो मात्र करतो. 11 वर्षात झाल्यावर दूध द्यायला लावलं त्याने आईला. आता उडाण टप्पू लोक काय म्हणतात, बुवा पायला गेलो होता आणि तुम्ही पायला गेलो होता आलो का. पूर्वी असं खोटं लिहून ठेवायची सवय नव्हती. आपल्या ग्रंथामध्ये इंद्रानं श्रीभंग केला हे लिहिलं आहे, त्याच्यामुळे त्याला भग पडली हे पण लिहिलं आहे, आणि भग पडल्यानंतर उपाय काय केला तेही लिहिलं आहे. तुमच्यासारखे छुपी रुस्तमपणा केलेला नाही असं भागवत आहे. असं आहे ते सगळं लिहिलंय. चंद्र झाला काळा, नारद भजनाचा चाळा चुकले हे पण लिहिलंय. एवढ्या मोठ्या देवऋषी बद्दल सुद्धा लिहिलेलं आहे, पण ते तुम्हाला कोणी सांगत नाही. मेरा भैया बजाएगा बाजा, वाजले वाजे की नाचले, एक अध्याय झाला की नाच, दुसरा अध्याय झाला की नाच. नाचून नाचून कथा ऐकल्या, कथा अंतःकरणापासून ऐकल्या पाहिजे. जसा झिऱ्यात पाझर फुटतो तसा भागवतामध्ये भक्तीचा पाझर फुटला पाहिजे, वाहिली पाहिजे भक्ती.
देवाच्या जो क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यं नैव च आगता सुख संपत्ति पुण्योहं तव दर्शनात् धन्योहं तव दर्शन बाबा आतापर्यंत जे माझं चुकलं ते माफ करा यापुढे सदैव तुमच्या मताप्रमाणे वागेल क्षमा मागा आई आणि बाप क्षमा ताबडतोब करतात कारण ते दैवत आहे भगवान कृष्णाच्या वाणीनं वसुदेव देवकी आणि नंद राजा मोहित होऊन गेले आणि मोहित झाल्यानंतर रामकृष्णांना आलिंगन देऊ लागले आणि चटाचट त्यांच्या तोंडाचे वसुदेव बोलले नंद राजा अरे तूही घे लालाला तूही घे बलरामाला त्यालाही बोलवलं नंद आणि वसुदेव वेगळे नाही आहे वसुदेव म्हणजे शुद्ध चित्त आहे आणि नंद म्हणजे शरीर आहे या शरीरामध्येच चित्त आहे माझे चित्त तुझे पायी राई ऐसे करी काही तर देव बसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती म्हणून बरेच लोक गुरु गेले की गुरुचा फोटो मागतात फोटो बिलकुल मागू नका त्यांनी सांगितलेलं आचरणात ठेवा म्हणजे गुरुजवळ आहे बरं लोक फोटो कुठे ठेवतात मागे आले माणसं एका गुरुला ठेवायची जागा आहे कोणाचे स्वामी समर्थ तो कोणी गजानन महाराज कोणी काय एवढंही कोणी सांगत नाही तुम्हाला फोटो कुठे ठेवायचे फोटो हृदयात पाहिजे म्हणून वैष्णव लोक पांडुरंगाचा गोपीचंदनाचा टिळा हृदयाला लावतात तिथे पांडुरंग आहे म्हणून वैष्णव लोकांना कोणाचाच फोटो चालत नाही स्वतःचे बी काढायला ते तयार नसतात जे काढणं ते वैष्णव असे पाच सुद्धा नाही ते फोटो झाले रे काय करतो मढ आता काय फोटो काढतो असं बोलून मोकळे होतात रे आपलं मोड झालं तरी बिलकुल फोटो झाला पण आता हे सरकारच्या कायद्यात जिथे तिथे फोटोज लागतात लोक काय करतील हयातीत जिवंतता दाखला की तुम्ही आहे कागदान म्हटलं पाहिजे तुम्ही जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत असून काही उपयोग अहो मध्ये काही लोकांनी मेलेल्या लोकांना जिवंत दाखवून दिलं आणि सरकार फसलं माझा त्या कागदाला फोटो चिटकवा अजून त्यांनी असं काही म्हटलं नाही तरुण वयातला नको म्हातारपणातला पाहिजे खरं बरं दरवर्षीचा नवीन फोटो पाहिजे तिथे कारण सगळं डिपार्टमेंट डिझेल झालं असतं ना दरवर्षी डिझेल होतं ते जुरण्या पडत जातात नाक वरती येत जातं गालमध्ये होता डोळ्याचे खोके होता हे सगळं बसून जातं हे पाण्याचे टाकून ढिल्ले होता फोटो बदलत जातो राजा आलिंगन दिलं रामकृष्णांनी सुखद प्रेम प्रदान केलं काय शब्द वापरलाय सुखद रामकृष्ण माता पितांना आनंद देत असताना उग्रसेन राजा आले उग्रसेन राजानं भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं आम्ही यादव आहेत आम्हा यादवांना कंसाने त्रास दिला होता त्या दोषापासून तुम्ही आम्हाला मुक्त केलं आहे आता हे राज्य तुम्ही घ्या भगवान म्हणाले मी राज्य मिळवण्याकरता कंसाला मारलेलं नाही म्हणजे मग त्रासातून मुक्त करण्याकरता कंसाला मारलंय राज्य तुम्ही उग्रसेना सांभाळा अभिषेक करा बरेच लोक म्हणता नको कंस त्याचा पोरगा होता लगेच पोरगा मेला ठेवलं अभिषेक केला म्हटलं मोठं पद असं असतं प्रेत हयात असेपर्यंत गादीवर बसावं लागतं आपले पंतप्रधान नाही काय सगळे तो मेला की त्याचं थडला होईच्या आधीच कारण बिना राजाचं राज्य ठेवता येत नाही म्हणून पूर्वी उप असायचे हेड गेलं तर उप बसायचं मग दुसरं हेड आलं की उप मागे सरकार काही हंगामी पंतप्रधान होते आपल्याकडे 15 दिवसापूर्वी कंसाच्या भयानं सर्व दिशा ज्या काळ्या झाल्या होत्या त्या उज्ज्वल झाल्या
वृष्णी अंध मधु कुकर या देशात गेलेले यादव आप आपल्या गृहात आले. मथुरेत वृद्ध तरुण सगळे भयापासून मुक्त झाले, आप आपल्या घरामध्ये रमू लागले. देवकी पुत्र श्रीकृष्ण बलराम आणि यशोदा हेही राजमहलामध्ये गेले. उभयतांनी आपल्या मुलांचं लालन पोषण केलं. गोपीजनांना आनंद व्हावा म्हणून भगवंतांनी आपला एक स्नेही निर्माण केला तिथे. त्याचं नाव आहे उद्धव. त्याच्या बापाचं नाव आहे गाल्व. गाल्व नावाच्या उद्धवाला मित्र केलं आणि त्याच्याबरोबर संगतीत राहिले. बालमित्र 11 वर्ष. तेवढ्या वेळात वसुदेवानं भगवंताला सांगितलं, भगवंता आम्हाला कोणताच तुझा उत्सव करता आला नाही, म्हणे मग आता तुला जातकर्म संस्कार करायचा, म्हणजे तुझी मौंज करायची. भगवान 11 वर्षाचे होऊन गेले, मौंज 8व्या वर्षी करायलाच पाहिजे. पण आपत्काल येतो काही वेळा. आता बाई 2 वर्ष कोरोनाचे आले, 8 आणि 2 10, 10व्या वर्षी मौंज कराव्या लागल्या. असा काही काळ येतो. म्हणून भगवंताच्या आज्ञेनं रामकृष्णांनी इंद्रिय निग्रह करून मौंज करण्याचं संस्कार आपल्यावर करायचं कबूल केलं. वसुदेवानं सगळ्यांना आमंत्रण पाठवलं आणि कंसानंतर पहिलं मंगल कृत्य त्या मथुरेमध्ये झालं. मौंज लागली देवाची. यशोदा नंद आले आणि सगळ्यांनी मौंजीचा आनंद स्वीकारला. याच्या आधी एक कथा आहे. नंद राजा या मुलांना घेऊन गोकुळात जायला निघाले. सगळे म्हणाले, आपला लाला येत नाही, बलराम येत नाही. म्हणे, राजा झाला आहे मथुरेचा, आता तो येणार नाही, आपण आपल्या गावामध्ये उत्सव करू त्याचा, राजा झाला म्हणून. नंद राजाच्या मनामध्ये भगवंतांनी कल्पना दिली की आपली आई निराश व्हायला नको. लक्षात ठेवा, आपल्या आईला निराश दाखवू नये. काही दुर्धर प्रसंग सोसून घ्यावे, तिला सांगू नये, तिला फार दुःख होतं. म्हणून नंद राजानं भगवंताचा शब्द ऐकला होता, मेरी गैयावर मैया समानना. म्हणून आता यशोदेला आनंद होण्याकरता वृंदावनामध्ये उत्सव यात्रा काढली आणि नंदराजाने मुलांना सांगितलं, ढोल ताशे वाजवा आणि सांगा कन्हैया राजा झाला. कन्हैया यशोदेच्या कानावर पडलं. यशोदेने घरातून मिठाई काढली आणि वाटायला सुरुवात केली. जेव्हा यशोदा मिठाई वाटत होती, नंदराजानं पाहिलं, आनंदित झालं की हिला दुःख नाही. याला म्हणतात पतीचा स्नेह पत्नीशी. काही काही वेळा आपल्या पत्नीला काय आवडतं हे पतीनं न सांगता आणलं म्हणजे त्या बाईची खात्री होते की यांचा स्नेह माझ्यावर आहे. नाही तर या माणसाला 10 वेळा सांगितलं तरी काही ठिकाणावर येत नाही. असं काय नशिबी पडलं, धोड हसून करावं गोड असं म्हणाला. नंदराजाने युक्ती केली, स्त्रियांना सांभाळणं हे युक्तिवान पुरुषाचं काम आहे, त्याच्याकरता तुमचे ढोले तुम्ही युक्तिवान केले पाहिजे, तुमचे तर नुसते गोले. चुकलो कोणाचं आमला आणि काय दुसऱ्यांच्या पोरींचं नाक लावता. आपल्या मुलाला सापडलेलं रत्न किंवा गारगोटी सांभाळता आली पाहिजे. आपले तर नुसते तू पैसे कमव शिक, पैसे कमत येतात तो तेवढाच राहून आई ते ऐकत नाही ना, काय करू असं रडत असतं. आपला ना तू तुम्ही चुकले. उठल्या सुटल्या त्या कुंडल्या, हा खडा घालू तो खडा घालू तो खडा घालू, उजवा शंतू घेऊ डावा भोपळा घेऊ. अरे काय तुमच्या मुलांमध्ये गुणपरिवर्तन झालं पाहिजे. मुलींमध्ये सुद्धा गुणपरिवर्तन झालं पाहिजे. त्या द्वारकेला गेलं की त्याच्यातले चक्र उचलता कोणीतरी बुवा सांगतो मग आल्यावर वाहिलं
महाराज ते अवसंत आम्ही जास्त चक्रात पडलो. अरे तुमच्याजवळ कला ज्ञान युक्ती नाही म्हणून चक्कर मिटत. देश काल प्रसंग पाहून वागावं. हा असं वागव नाही तर दहा दहा मिनिटांनी डफडं बांधलं की आजोबा बी उठता. आपलं परिवर्तन केलं पाहिजे. भगवान परिवर्तनशील आहे म्हणून हजारो वर्ष झाले लीला रोज सांगितल्या जातात. याच्याहीपेक्षा मोठमोठे संत आणखीन पूज्य सांगता येतात. आपल्याला काहीच सांगता येत नाही आहे. आणखीन पूज्य आहे त्याच्यामध्ये कारण ते भागवत आहे. भक्तानाम अभयंकर भक्ताला अभय करण्याकरता आहे. उद्धवानं राजा परीक्षिताला सांगितलं होतं तू माझं ऐकू नको मोठ्या ज्ञानी माणसाचं आहे. म्हणून पूर्वी काय व्हायचं अनेक लोक सांगायला यायचे. आता एकच बुवा म्हणतो 11 वर्षाचा नारळ घेतो मी. म्हणजे तसं 11 वर्ष हा वाचणारच आहे गॅरंटीने. बदलता बघता पाहिजे म्हणजे ज्ञानात परिवर्तन होतं. तेच ते लोक म्हणता ना बाशीकडे लावू कळ्या लोक काही कमी नाही बोलायला. टिंगल करायची आहे गंमत करायची आहे पण अगदी थोडी. पण ज्ञान मात्र राखून चाखून सांगायचं कारण ज्ञानानं परिवर्तन होतं. आपल्याकडे स्वच्छतेचं अभियान येतं. 7 दिवस इतकं स्वच्छ दिसतं आणि नंतर इतकं गांधर्ण होतं तर कोणी आवरतच नाही. ज्याने त्याने योग्य ठिकाणी कचरा टाकला की घाण होणार नाही. घरामध्ये ज्याने त्याने वस्तू ठिकाणावर ठेवल्याचा पसारा होणार नाही. सांडशी चप्पलचा किडा ठोकला ठोकायला घेतली तिथेच राहील. आता सांडशी का चप्पलच्या ठिकाणी राहते का. घेतली ठोकला किडा धुवून टाकायची ओट्यावर हल्ली कात्री कुठेही फिरते सुरी कुठे फिरते. एक गोष्ट लक्षात राहिलं पाहिजे शरीरावर काही कापायचं असेल तर छोटा अवजार वापरावा लागतो. नाडी सुटत नव्हती कापायला गेली सुरी पोटाला लागून गेली तिथे ब्लेड पाण्यात घ्यायला पाहिजे. हे ज्ञान आहे. कारण म्हटलं सुरी कशी घेतली मग काहीच सापडत नाही घेतली सुरी लागून गेली ती. असं आहे शस्त्र आणि शास्त्र हे ज्ञानानं वापरावं लागतं. जेवण करायचे दात नख कुरतडाला वापरले तर सगळे असेच कर दात त्याच्याकरता दिले. आपले हाडं आपण खा. हे नखसुद्धा सारखे नाही माणसांचे. तुम्ही बघा काही लोकांचे वाकडे तिकडे तिरपे तारपे पायाचे तर वलते तिकडे असतात. शरीरातून निघालेला मळ आहे तो केस आणि मळ नख मळ आहे. वेस्टेज बाहेर जात ते अमंगल आहे. ते केस तोंडात गेलं तर चांगलं वाटतो का फक्त तो डोळ्याला बरा वाटतो. हे ज्ञान तसं शास्त्र केसासारखं बारीक आहे. आता सिद्धांत बा बारीक शास्त्र. बारीक शास्त्रानं काय होतो मनुष्य तरबेज होतो. शस्त्र धारदार असेल तर काम लवकर होतं पण मारायचं नाही करायचं काम. त्यावेळेस विजय झाला यशोदेला आनंद झाला आणि यशोदानंद भगवंताच्या मौंजीकरता मथुरेमध्ये आले. मौंजे जास्त सांगत नाही. मौंजे यथासांग पार पडली. गर्गाचार्य मौंजीला होते. गर्गाचार्यांना वसुदेवांना विचारलं माझ्या मुलांकरता असे श्रेष्ठ गुरु कोण. जसं तुम्ही शाळा शोधता की या चांगला हुशार झाला पाहिजे याकरता चांगली शाळा. पण आपले पोरं पैसे कमवण्याकरता हुशार होता. त्यांना व्यवहार कळत नाही अशी परिस्थिती झाली. आली
खूप पगार कमवत आहे पण शेजारी पाजारी बोलत नाही. आपण म्हणतो का होतं तर पोरगं काय असं करतं काय माहिती कोणा दाखवणे पडेल दादाला कुंडली. ते कुंडली काय करेल त्याला तर व्यवहार ज्ञानच नाही आहे की पण आल्यानंतर शेजारी पाजारी सगळं बोलावं आपल्या आईवडिलांचे मदतनीस असतात हे. बूट काढला की घरात घुसतो बूट काढला की बाहेर जातो. त्यामुळे सामाजिक ज्ञान होत नाही. आणि मग लग्नाचा फोटो पेपरात मासिकात टी व्हीवर देतात बसा. 48 कुंडल्या जमवून पाहिल्या म्हणे. मला तर काही वेळा कुंडल्या पाहता पाहताच राग येतो की का अजून ती पसंत करते तुम्ही 100 कुंडली झाली म्हणजे एक बी हो म्हणत नाही. नाही म्हणे दादा त्या डायरीतून घेतल्या सगळ्या. आपल्याला जी एकदम मनासारखी ना मग तिथे फोन करा. असं नाही करू प्रारब्धात असल्या तुम्ही तुम्ही कागदावरून किती ओढून आणले तर जी प्रारब्धात असली ती येते. धन विद्या आणि पत्नी ही प्रारब्धाच्या योगानं येत असते. आपले प्रयत्न करत राहावे. ते सफल नाही झाले तर जास्त अट्टहास किंवा शोक करायचा नाही. पूर्वदत्तेषु विद्या पूर्वदत्तेषु यद्धनं पूर्वदत्तेषु या भार्या अग्रे अग्रे धावती. असं येते. त्याच्याकरता जास्त अट्टहास काही करायचं करावं लागत. म्हणून गुरुकडे कोणा पाठवावं म्हणून सांदीपनी नावाचे मुनी होते. हे काशीला राहत होते आणि काशीला वेदविद्या शिकवत होते. पण भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की तू इथे राहू नको. द्वापार युगामध्ये उज्जैनीमध्ये भगवान श्रीकृष्ण अवतार घेतील आणि तुझ्याकडे विद्या शिकतील. यांना काशी विश्वनाथावर अतिशय प्रेम होतं आणि मनामध्ये दुःख होतं की संतती वाचत नव्हती. म्हणून त्यांच्या पत्नीनं त्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढे विद्वान आहे लोक असं म्हणतात तुमच्याकडे देव शिकायला येणार आहे मग तुमची संतती का वाचत नाही. म्हणाले तुझ्या ठिकाणी अनापत्य दोष आहे. मग तो जाईल कशाने तर तू लहान मुलांच्या सेवा करशील तरच जाईल. मग मी आश्रम चालवतो माझ्या आश्रमात जी विप्रांची मुलं येतील ते गरीब घरातले असतील त्यांची सोय ठेवणं त्यांना खाऊ घालणं त्यांना चांगलं वळण लावणं आणि प्रेमाने वागवायचं 12 असं जर करशील तर एक दिवशी परमात्मा तुझा मुलगा होईल. बोलून गेले उज्जैनीमध्ये आले. जे शिष्य यायचे त्यांना आईसाहेब तिचं नाव भद्रा. ही भद्रा अत्यंत प्रेमानं वागवायची मुलांवर अतोनात प्रेम करायची आणि गुरुमाता गुरुपत्नीसुद्धा शिष्यांची आईच आहे. सगळे तिला आई म्हणायचे. एखादी तरुण स्त्री जर गुरु झाली तर तिला शब्द बदलावा लागतो कारण ती कुमारी असते. मग शब्द काय सांगतो ते बघा. म्हणून तिला गुरुमाई म्हणतात. आईच्या सर्व शब्द आईची काय शब्द येतो माई गुरुमाई. दोन शब्द आहे आई आणि माई. माई म्हणजे कौमार्य अवस्थेत आहे पण सगळ्यांना पुत्रवत पालन करते. आई म्हणजे प्रसवते म्हणून आई. म्हणून दोन शब्द असतात. म्हणून ज्या मोठमोठ्या स्त्रिया होऊन गेल्या ना त्या गुरु झाल्या जगाच्या तर त्यांना गुरुमाई शब्द वापरला. आणि लग्न झालेली स्त्री असेल गुरु तर तिला गुरु आई. शब्द हे शब्द आहे. कौमार अवस्थेत असतात तर आई नाही म्हणायची माई म्हणा. आई ताई माई अक्का विचार करा. केव्हा म्हणतो तुम्ही पैसे घ्यायचे असं आहे. ते हे जे शब्द आहे आपले हे बहुमोल आहे. या शब्दांना वजन आहे किंमत आहे. त्याच्यामागे संस्कृती आहे त्याच्यामागे आचरण आहे हे समजलं पाहिजे.
तुझ्याकडे देव येईल पुत्र म्हणून. आणि तसंच झालं. वसुदेवाने दडदड रथ उज्जैनला आणला, कृष्णाला आणि बलरामाला हातात धरलं आणि गुरुच्या समोर आणून उभं केलं. सांदीपनी पिंपळाच्या झाडाखाली बसलो, ते शिष्य धावत आले, महाराज कोणीतरी राजा आला आहे आणि त्याचे दोन मुलं आपल्याकडे शिकायला येत आहे. वसुदेव समोर आले, गुरु महाराजांना वंदन करतो, राम कृष्ण तुमच्याकडे आणले आहे. राम कृष्ण आले असं म्हटल्याबरोबर आणि हे सांदीपनी काय करायचे, आपल्या पत्नीला आणि मुलांना कृष्णाची लीला रोज जी घडत होती ती सांगत होते. काल परवा त्यांनी सांगितलं होतं की त्याची मौंजे झाली. मग शिष्यांनी विचारलं, तो तुमच्याकडे विद्या शिकायला येईल का? तर म्हणे, आजपर्यंत जर मी विद्या खरी शिकवली असेल तर तो लक्षात ठेवा. काही काही लोक आम्हाला विचारतात ना, चांगले पोरं येतात नाही दादा आमच्याकडे शिकवणीला, निंबू बांधला, भेलावा बांधला, मिरची बांधली, पण झोपडपट्टी ते देता, पैसे देता नाही. त्याला कारण असत. त्याला म्हटलं, तू आता जे त्या मुलांना शिकवत आहे ते निम्मे पैसे देतात, निम्मे देत नाही, ते पुढे गतीला येते, तू शिकव. कारण विद्या ही माया जा, विद्या पेरलेली कुठे न कुठे उगवते. माझ्या तो उदाहरण आहे, त्याला एक मुलगा कलेक्टर झाला होता, तो भेटला, त्याचा मुलगा नौकरीसारखा झाला होता. तर म्हणे, गुरुजी काय तुम्ही मला शिकवलं, मी आता कलेक्टर झालं. अरे म्हणे, याला लावत आहे. त्याने वरच्यावर लावून दिला, पैसे निघून जातात. म्हणून विद्या ही वाया जात नाही, ती शिकवलीच पाहिजे. गरीब असो, श्रीमंत असो, अगदी दरिद्री असो, विद्या शिकवा. विद्या ही केव्हा न केव्हा आपल्याला हातात यश. म्हणून विद्यावंतम यशस्वंतम लक्ष्मीवंतम जनगुरु रूपं देही जयं देही यशो देही द्विषो देही. सिद्धांताकडे लक्ष शिकवत राहा. समाजाला शहाणं करून सोडायचंय. समाजाला या विद्येवर जेव्हापासून हे द्रव्य आलं ना, तेव्हापासून विद्येचं बल जे आहे ते कमी झालं. आता तर हॉटेलमध्ये लिहून पेपर लिहिले, परीक्षा हे वाया सापडलं, सगळं प्रकरण गेले वाया. म्हणजे परीक्षा हॉलमध्ये नसताना काही पोरं हॉटेलमध्ये बसून पेपर लिहित होते, सापडून गेले. काय झालं? अज्ञाना हाती विद्या गेली, याचा याची उरली. विद्या ही प्रयत्नानंच आणावी लागते, तिला शिकावं लागतं. बलात्काराने सरस्वती मिळवता येत नाही, बलात्काराने लक्ष्मी मिळवता येते, सरस्वती नाही. ती सहजासहजी कोणाला माळ घालत नाही. म्हणून या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे भगवती, सगळ्या जगड्यावर विद्यारूपाने काम कर. विद्या कर्म चांगलं घडवते, अविद्या कर्मात फसवते. फसवलं की शिक्षा आहे. ए भद्रे, सुदामा बघ, कृष्ण आलाय. तो सुदामा नाही, भद्रा म्हणजे त्यांची पत्नी देवाकडे पाहते. देवानं पाहिलं, आजोजी यांनी टकलवून पाहिलं आणि आपल्यात मी सुरू केलं म्हणून पडलं, आई 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 करून गुरुच्या पत्नीला मिठी मारली. बलरामानं सुदामानं धरलं आणि स्पर्श करून दिला. भगवंताच्या स्पर्शामुळं भद्रेचे दोष नष्ट झाले. पवित्रची होय देह त्याचा. आपल्याला आता हे बरेच लोक पांडुरंगाच्या पायाला असं धरून ठेवतात, काही पवित्र होता का? येता येता बांधगडी करतात असं. पाय धरून पवित्र नाही होता येत मूर्तीचा. सगळ्यांना वाटतं की मूर्तीला हात लावला पाहिजे, मूर्तीला हात लावायची बांधगडीत पडू नका. मूर्तीच्या समोर हात जोडून देवाचा मंत्र म्हणा की त्याच्याने तुम्हाला पवित्र काही. आता बा, तुम्ही सगळे स्त्रियांबद्दल बोलत नाही पण माणसांबद्दल जा. आठ आठ दिवस झालेले यांच्या कपडे अंगणात कपडे असतात,
हे 8 दिवसाच्या पारशाचे पारशे कपडे घेऊन महाराजाच्या डोक्यावर पाणी घालतात. आज चालेल का त्या महाराज? किती दिवसाचा धुतलेला आहे वर्ग शर्ट तपास करा. आणि खालची चड्डी आणखच काय पाणी टाकाल तुम्ही पारशा कपड्याने? अलग अलग सर्जरी वरती आणखीन क्या पाऊसच धुतो तिला. म्हणून महादेवाच्या मंदिरात उघडं का जावं लागतं? पण कोणी ऐकतं का? असं आहे. या करता जाणत्याचे धरावे. हा आपण कुठं सेन धरलं? जाणत्याचे पाय धरले पाहिजे. पूर्वी गल्लीतच मंदिर असायचं. लोक स्नानं झाले की पारसे कपडे न घालता देवळात जाऊन यायचे. लक्ष द्या. गाडीत पाणी आणलं समजा आपण, पाय चप्पल नाही घातले पण गाडीला टायर नव्हते, तिला तर रोज आंघोळ घालणार आहे पण मग ते आणलेलं पाणी शुद्ध करता येत नाही. पण बाकीच्या वस्तू पाणी शिंपडून शुद्ध करता. फुलं जर आणले तर काय करायचे? त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि शुद्ध करायचं. पाणीने शुद्ध करता येणार. पाणी हे चांगलं पवित्रच भरावं लागतं. वाणी आणि पाणी यांना सांभाळावं लागतं. त्या महादेवाच्या मंदिरात कधी कोणी पाय हात लावून नमस्कार केला तर अपराध आहे. म्हणून लोक असले तर आम्हाला खाली उतरता येत नाही. लोक तिथे पाय धरतो. तुम्ही पडा धरा आम्हाला काय घेणार? आम्हाला फक्त पाय पडणार. असे नाही म्हटलं तर राग येतो. समज येत नाही. तिथे कोणीच कोणाला नमस्कार करायचं नाही. त्याचं कारण आहे. नामदेव महाराज देवासमोर सगळ्यांचा नमस्कार घ्यायचे. मुक्ताबाई म्हणे ज्ञानदेवा अरे कच्चा आहे हा. आणि कसं काय तो स्वतःला देव समजतो म्हणे. आणि मग परिवर्तन केलं. अरे याने गुरु केला नाही म्हणून असा कच्चा आहे. गोरोबा काकाने ठोकलं मडकं कच्चा आहे. मग विसोबा चाटीकडे गेले. विसोबा चाटीने वेगळंच दाखवलं. दोन्ही डोळ्याने आंधळे पायामध्ये जोडे महादेवाच्या पिंडीवर पाय. नामदेव महाराज म्हणे हे कसं काय गुरु करायचं? अरे नामा तू आला का? म्हणे महाराज आलो तुमच्या पाया पडायचे. पण तुम्ही तर महादेवाच्या डोक्यावर जोड्यासहित पाय ठेवले आहे. म्हणे काय करू मला दिसत नाही. जिथे महादेव नाही तिथे माझे पाय ठेव. जिथे ठेवला महादेव तिथे पाय. नाम्या काय अर्थ निघाला? म्हणे कळत नाही. म्हणे अवघी पृथ्वी लिंगाकार अवघा लिंगाचा विस्तार आता कोठे ठेवू पाय जेथे तेथे महादेव. बघ कुठे देव आहे? म्हणे सर्वत्र आहे. मग तुला हात कळायला पाहिजे. मग सर्वत्र जर देव आहे तर दुसरा आपल्याला नमस्कार करतो. आपण त्याला प्रतिनमस्कार कर. म्हणून वारकरी संप्रदायात सरळ देव आहे. आपण नमस्कार केला की दुसरा आपल्याला नमस्कार कर. परस्पर देव भव. पण व्ययीन नाजित करतो का आपण? मी नवरदेवाची माय तू नवरीची माय कसं काय तुझ्या पाया पडू? पण वारकरी असाल तर असा भेद करायचा नाही. पण अंगात येत असते भेदा भेद अमंगळ. सिद्धांत खूप आहे. भगवंताने विद्या ग्रहण केली. शेवटी गुरु दक्षिणेची वेळ आली. भगवंतानी गुरुला सांगितलं मला दक्षिणा. अरे म्हणे काय दक्षिणा देतो? मी तुला विद्या शिकवली आहे. ते दोन शिष्य तयार करून दे. म्हणे नाही जा. म्हणे तुझ्या आईची काही इच्छा असेल पुरी करून दे. आईने मुलं मागितले मुलं आणून दिले तरी गुरुची सेवा घडली पाहिजे. म्हणे ही काय सेवा आहे? म्हणे मग काय करतो कर. म्हणून आपलं हे कोपर घेतलं असं कोरलं आणि कुंड तयार केलं. त्याला नाव कृष्णकुंड दिलं आणि गुरुच्या स्नानाची तयारी केली. कायमची सेवा, रोज लागणारी सेवा. ही सेवा. बाकीची सेवा काय? कपडे आणून दिले फाटून जातील, अमुक करून दिलं त्याला देईल, जल केलं. म्हणून सांदीपनीचा आश्रम उज्जैन गावापासून लांब आहे.
त्या कुंडाचं पाणी मोठमोठे महात्मा घेतात, क्षिप्रा नदीत आणतात, आपल्या डोक्यावर टाकतात, मग क्षिप्राचं स्नान करतात. भगवंतानी गुरुची पूजा केली आणि मागणं मागितलंय. देव मागता लक्षात ठेवा. दे दे मजला बहुत धन दे विद्या भारती दे कलत्र सुख दे सत्पात्र दे दान दे आल्या भोजन दे गुरु शरण दे षटकर्म नित्य दे वेदाची रुचि दे हरि भजन दे सायुज्यता मुक्ति दे. इतकं गुरुजन मागायचं आहे. का मागितलंय बघा, कारण देवाला संसार करायचा आहे. तुम्हाला एकच पोरग असतो, त्यांना प्रत्येकीला दहा 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 दहा. दे दे मजला बहुत धन दे विद्या भारती दे कलत्र सुख दे सत्पात्र दे दान दे आल्या भोजन दे गुरु शरण दे षटकर्म नित्य दे वेदाची रुचि दे हरि भजन दे सायुज्यता मुक्ति दे. सांदीपनी प्रसन्न झाला. घे घे तुझला बहुत धन घे विद्या फार घे कलत्र सुख घे सत्पात्र दे दान घे आल्या भोजन घे गुरु शरण घे षटकर्म नित्य घे वेदाची रुचि घे हरिभजन घे सायुज्यता मुक्ती. देऊन टाकलं देवाला गुरुनं. बलरामानं म्हणून सांगितलं, महाराज याच्यासारखं मला नको, मग तुला काय पाहिजे? सगळ्या तीर्थ तथाच तुझ्या. सुधाम आले. काय पाहिजे? अयाचित वृत्तीची भिक्षा मागितली गेली पाहिजे. कोणाचाही निंदा व्हायला नको. अखंड प्रभूचं नाव माझ्या तोंडावर राहिलं पाहिजे. तुझा असतो. बलराम श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले. सुधामा काही दिवस तिथे राहिले. सुधामांचं लग्न सांदीपनी लावून दिलं सुशीला नावाच्या मुलीशी. सुधामा तिथून, सुधाम ज्या गावात राहत होते त्याचं नाव ब्रह्मपुरी होतं. आज ते पोरबंदर आहे. ब्रह्मपुरीला राहिले. असं भगवान मथुरेमध्ये आल्यानंतर मथुरा नगरीचं वैभव वाढलं. त्यावेळेला गुरुदक्षिणेमध्ये गुरुची मृतपुत्र आणून दिल्यानंतर भगवंताची ख्याती खूप वाढली. आणि भगवान मथुरेत आल्यानंतर बलवान झाले. मथुरा नगरीच्या बाहेर आले, असे दोन्ही हात केले, शंख चक्र गदा पद्म रथ खाली आला स्वर्गातून. बलराम दादाने वरतून हात केले, मुसळ आणि नांगर आलं. कर्तृत्ववानपणा अंगी स्वीकारला. जरासंघानं 17 वेळा स्वाऱ्या केल्या. 17 वेळा आजोबाचं सैन्य मारून टाकलं. भूभार उतरवायला सुरुवात केली. कंस मारल्या गेल्यानंतर कंसाचा एक मित्र होता कालयवन. या कालयवनानं भगवंताला मारण्याकरता प्रयत्न केले. म्हणून भगवंतानी पाहिलं, हा आपल्या हातून मरणारा नाही, युक्ती केली आहे. म्हणून मथुरेच्या दरवाजावर एक हात असा आणि एक हात कमरेवर ठेवला. आणि कालयवन मागून पळत आला. भगवान पुढे पळत पळत वनात घुसले. तिचे मुचुकुंद नावाचा तपस्वी झोपला होता, त्याच्या कोपऱ्यात घुसले. हा काल येऊन आला, सोग्या झोपला काय म्हणून पायाकडून उठलो. मुचुकुंद उठले, त्यांच्या डोळ्यातून काल येऊन भस्म झाला. मुचुकुंदानं देवांना मदत केली होती म्हणून त्यांनी वर दिला होता, जो तुझी झोप मोडेल तो भस्म होईल. मुचुकुंद गेल्यानंतर भगवान पुढे आले. आपल्या कालयवन गेल्यानंतर भगवान पुढे आले आणि मुचुकुंदानं भगवंताचे चरण धरले, भगवंताची प्रार्थना केली. भगवंतांना सांगितलं, देवा तुमची भक्ती दे. म्हणजे तू देवांना जिंकलाय, राक्षसांना मारलाय. माझी भक्ती नुसती युद्धाने येत नाही. तू तरुणपणी खूप चुकीच्या कल्पना केल्या आहे, म्हणून तुला म्हातारपणी भक्ती प्राप्त होणार नाही. कोणी लक्षात ठेवायचं? म्हाताऱ्याने. जर तरुणपणी चुका झाल्या असतील तर म्हातारपणी भक्तीने वर. म्हणजे स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवा, तुम्ही छल कपट केला असेल तर भक्ती येणार नाही, तात्पुरती येईल तुमची. हा भक्तीन व्हाल तुम्ही, अंगात येईल तुमच्या. एकदा घरात अंगात घुसल्या बाय की कपाट आल्याशिवाय शांत बसतच नाही. वस्तू आल्याशिवाय शांती नाही. आता किंवा माझा जीव थंडा झाला असं तोंडानं म्हणतात. तर हे म्हणणं कठीण आहे. तरुणपणी जर आपल्या हातून चुका झाल्या असतील तर म्हातारपणी भक्ती येत नाही.
अरे अरे येतं हरे हरे येत नाही, माळ घ्यावी तर पडून जाते, आठवण राहत नाही, उलटं बोललं जातं. मग म्हणे केव्हा तर म्हणजे कलियुगामध्ये तू नरसिंह मेहता नावाचा भक्त होशील तेव्हा तुझ्याकडून भक्ती होईल. म्हणून गुजरातमध्ये नरसिंह मेहता मोठे संत झाले. वैष्णव जन तो तेने कहियो पीड पराई जान, नाना प्रकारचे पद लिहिले भगवंतानी, त्यांच्या घरी कामं केले. भगवान मथुरेमध्ये आले, उग्रसेनाला सांगितलं की राज्य सांगणार, जरासंघाला आता मारायचं नाही आहे. म्हणून उग्रसेनाचं राज्य उग्रसेनाला सांभाळायला सांगितलं आणि भगवंतानी गुजरात प्रांताकडे प्रयाण करायचं ठरवलं. पण तत्पूर्वी आपले दोन शिष्य, भगवान वय वर्ष 25 वयावर्षी मुलाने काय करावं, तर भगवंताने विचार केला आपल्या वडिलांची भगिनी कुंती, वसुदेवाची बहीण, जन्मभर दुःख भोगते आहे म्हणून अक्रूराला हस्तिनापुरात पाठवलं आणि उद्धवाला गोकुळात पाठवलं वृंदावनात, की जा माझ्या भक्तांना काही ज्ञान शिकून या आणि माझ्या आतेचं दुःख दूर करण्याकरता प्रयत्न करा. पा 25 मुलाचं काम काय आहे, आत्याच्या दुःखाचं निवारण करणं, आपल्या आप्तांच्या संकटाचं निवारण करणं. आपल्या 25 पोराला आत्याच्या नवराला काय म्हणता हे माहीत नाही, तो अंकल 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 असतो आणि अंकल ड्रायव्हरनं पुण्याला जातो, अंकल ड्रायव्हरनं परत येतो, बस याच्या पलीकडे काही नाही. कोण कारण आहे त्याला, तुम्ही कारण आहे. काय आत्या आत्या करतो, तुझी आत्या मला काय खेळली तुला काय माहिती, असं त्याच्या मनामध्ये डबड भरवत तुम्ही. असं नाही, आपला काळ निघून गेला, मुलांना समजलं पाहिजे आपला परिवार कसा आहे. परिवार चहा पिता लोक, पण परिवार सारखं वागत नाही. परिवार कळायला पाहिजे. आता तर भक्त परिवार सुद्धा नाही कळला आहे. वासुदेवानंद सरस्वतीचा परिवार, गजानन महाराजाचा परिवार, स्वामी समर्थचा परिवार, कृष्णाचा परिवार, कोणताय भानगडी करता, एकमेकाची गीता काय चोरता, एकमेकाचं शब्द काय चोरता. परिवार म्हणजे काय, अक्रूर हे मोठा ग्रंथ घेऊन वृंदावनात गेले, त्यांना वाटलं त्या भक्तांना शिकू. पण ज्या वेळेला अक्रूरांनी प्रवेश केला सकाळच्या वेळा, सगळ्या पनघटामध्ये जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण, गोपी दूध काढताय, दूध विकतात, एकमेकाला भेटताय, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या कोणी मधुसूदन घ्या कोणी त्रिविक्रम घ्या. समर्थ रामदास स्वामीने हेच वातावरण केलं महाराष्ट्रामध्ये, राम 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 सगळ्यांचा. कारण त्या काळात लोक भयमुक्त झाले होते, स्वराज्याकरता मदत करत होते, शिवाजी राजांचा सूर्योदय झालेला होता, म्हणून लोकांना जागृत करण्याकरता समर्थांनी राम 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 राम. तुकाराम महाराजांनी लोकांना सैन्यामध्ये भरती व्हायला सांगितलेलं होतं, रे गा भरती व्हा. शिवाजी महाराजांची तुकाराम महाराजांची नदीवर भेट झाली होती, तर त्यांनी ओळखलं नाही शिवाजींनी, म्हणे काहो या का तू काय म्हणे की येडा तू क्या, म्हणे काय काम आहे त्याच्याशी, म्हणे त्यांनी एका सैन्यामध्ये पाठवलेल्या मुलाच्या अस्थी आणल्या म्हणे, चला म्हणे त्यांच्या घरी देऊन देऊ. तर तुकाराम महाराजांनी अस्थी ठेवल्या तेव्हा ते आले आई वडील आणि तुकारामच्या बाय, म्हणले महाराज तुमच्यामुळे आमचा मुलगा देशाच्या कल्याणाकरता झटला याचा आनंद आहे. आणि तेव्हा शिवाजीने बोलले, अरे बा म्हणे महाराज तुम्ही माझ्या देशाच्या कामाला मदत करतात, मी नाही करत, पांडुरंग करतो. पांडुरंग हरी वासुदेव, आणि आपण तर लगेच चिठ्ठी लिहिली असते, अरे तुमच्यामुळे माझा मुलगा देशाच्या उपयोगाला आला असं संताला जेव्हा सांगितलं तेव्हा राजांना सुद्धा कळालं, हे धन्य आहे संत.
संताविनना ही प्राप्ति आहे असे वेद देती ग्वाही. म्हणून संत जो उपदेश करताना तो जनहिताचा, स्वहितापेक्षा जनहित महत्वाचं. उद्धव जागृत झाले, यशोदेकडे आले, यशोदेनं उद्धवाचं, उद्धव दिसायला भगवंतासारखे होते, केससुद्धा कुरळे होते. म्हणून गोपिकेला वाटलं कृष्ण आला कृष्ण आला, पण चालण्यात फरक होता, गालावर खळ नव्हती, डोळ्यात कृपा करायची सवय नव्हती उद्धवाला. देवाला सोमे काढा तेव्हा कृपा करून द्यायचे. म्हणून गोपींनी ओळखून घेतलं की हे नाही पण उद्धव भगवंताचे प्रेमी आहे. म्हणून यशोदा त्यावेळा कपडे धुवून घड्या करत होती. उद्धवाने विचारले हे कपडे कोणाचे, म्हणे कन्हैयाचे. मग तो तर इथे नाही, म्हणे तो जो गेला तो आमचा नाही जाय, आमचा लाला अजून आमच्याजवळ आहे, आम्ही रोज त्याचे कपडे काढतो धुतो ठेवतो, त्याचं नैवेद्याचं ताट ठेवतो, कोणी गोपाल आला की त्याला देतो, रोज लाला आमच्याकडे जेवतो. प्रेमाभक्ती कळाली उद्धवाला. आणि त्याच दिवशी रात्री उद्धव राधेच्या रासलीलेमध्ये गेले. रासलीला एकदम आनंदित झालेली होती. रात्रीचे 12 ते 3 रासलीला चालली. उद्धव तल्लीन झालेले होते आणि सगळी रासलीला झाल्यावर गोपी रडायला लागल्या. उद्धवानं विचारलं की माते का रडताय तुम्ही, आता एवढी रासलीला केली, भजन केलं पूजन केलं. म्हणे उद्धवा आता 3 आता 3 तो उद्या रात्रीच्या 12 आम्हाला या नामाचा विरह होतो म्हणून आम्हाला त्याचं रडू येतं. देव मथुरेत गेले म्हणून रडू नये, त्यांच्या भजनाचा विरह आमच्याकडून सहन नाही होत. तेव्हा उद्धवाने सगळ्यांकडून भक्तीचा मार्ग शिकला. उद्धव जेव्हा परत आले, अक्रूर जेव्हा परत आले, तेव्हा भगवंताने विचारलं उद्धवा काय रे म्हणाले माझे भक्त. म्हणे देवा शिकवायला गेलो होतो पण शिकून आलो. कशाकरता गेले होते, शिकवायला, पण शिकून आले. अथ प्रजानाम गोपिका, भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की गोपिकेंपासून भक्ती घ्यावी लागेल. कशी केली आहे तर प्रेमाभक्ती, प्रेमाभक्ती केलेली आहे. अक्रूरानं विचारलं, अक्रूरा आत्या काय म्हणाली. म्हणे मी धृतराष्ट्राला खूप समजवून सांगितलं पण धृतराष्ट्र ऐकण्याच्या पलीकडे आहे, त्यामुळं आता आपण जाऊनही तिथे काही उपयोग होणार नाही. म्हणाले मग काय करायचं आता, तर म्हणाले त्याला शिक्षा केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे युद्ध अटळ, म्हणे अटळ. त्यावेळेस भगवंतांनी मथुरेतलं सगळं कालावधी आपला संपवावा, आपल्या आईला वडिलांना स्वतंत्र कुठेतरी ठेवावं, या यादवांमध्ये नको, कारण यादवांचे डोके केव्हा फिरतील याचा भरोसा नाही. म्हणून एक नगरी तयार केली आणि त्याच्या आधी एक छोटं नगर केलं, जुनी द्वारका ज्याला म्हणतात, तिथे महादेवाची पिंड स्थापन केली आणि शंकरानं तिथे आपल्या भगवान कृष्णानं तिथे तपश्चर्या केली आणि मग विश्वकर्मा इत्यादिकांना बोलवलं आणि सुवर्णाची द्वारका नगरी निर्माण केली. तुम्ही जर द्वारकेला गेले तर द्वारकेपासून काही अंतरावर जुनी द्वारका आहे, तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि भगवंताचं बसायचं ठिकाण आहे. शंकराची पूजा केलेली, प्राप्ती केलेली आहे. शिवस्य हृदयं विष्णू, विष्णुश्च हृदयं शिवा. शंकर कृष्णाची भक्ती करता, कृष्ण शंकराची भक्ती करतात. आणि आपण भक्त भानगडीत करतो, पहिली एकादशी आणि दुसरी एकादशी आणि साबुदान भगत, याच्यापैकी दुसरं काही माहीत नाही. मोठं रहस्य आहे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की देव मानव अवतार धारण केल्यावर रामाने सुद्धा शंकराची पूजा केली आहे. शंकर दाते आहे, पण आपणकडे रामाकडे पाठ करून घेतो, शंकराकडे पाहिलं की रत्ता झालं की झालं, पण रामाकडे पाहत नाही ना गणपती ना मारुती ना देवी ना काही ना काही. आपल्याला हंगामी देव आवडतात, शनिवारी मारुती, चतुर्थीला गणपती, नवरात्र आला की अंबाबाई, राम कोणालाच आवडत नाही.
तर रामाशिवाय उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात, सुखदेव सांगतात, राजा परीक्षा, सोन्याची सगळी द्वारका विश्वकर्माकडून बनवली आहे. मग आता हिला दरवाजा कुठून करायचा? म्हणून द्वारद्वार या नावावरून तिला द्वारावरती पडली आणि द्वारका हे धाम झालं. धाम याचा अर्थ आहे जिथे देव राहतात तिथे. आता जरी तिथे मंदिर असलं तरी परमात्म्याचा वास आहे तिथे. पंढरपुरामध्ये परमात्म्याचा वास आहे, जगन्नाथपुरीमध्ये परमात्म्याचा वास आहे. आता लुटालूट म्हणजे माणसाचं काम आहे, पण जावं, स्नान करावं, दान थोडं करावं आणि नाम जास्त घ्यावं. जोपर्यंत तुम्ही नामाच्या संगतीत बसत नाही तोपर्यंत धामाची स्थिती लक्षात येत नाही. पंढरपूरला गेली की घोंगडी बाजार आणि बांगड्या बाजार याच्यातच वेळ जात. पुन्हा यावर जाणार आहे का? माहेरच्या बांगड्या भरू या, किती वेळा माझं फुटून जातं ते. हा, असं आहे त्या सिनेमामध्ये नाही का, एकाने माहेरची साडी काढली त्या दादा कुलकर्णी सासरचं धोतर काढलं. असं आहे ते. म्हणजे काय होतं, कलाकृतीवाले काय करतात, विरोधाभास दाखवतात. आपल्याला समजत नाही, आपण फक्त हे करतो. ते बरोबर कल्पना उभी करून देतात. तुम्ही ईश्वराचं रहस्य कळालं पाहिजे त्यावेळेस. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, ब्रह्मदेवांच्या स्वरूपाची स्थिती तुला सांगतो. जरासंघाचा सैन्य मगध देशात परत गेलं, रामकृष्ण पर्वताच्या अग्नीमध्ये दग्ध झाले असं जरासंघाला वाटलं. सुखदेवांनी सांगितलं, राजा परीक्षिता, अशी द्वारका नगरी बसवली की तिकडे कोणी जाईच ना. मग वसुदेव देवकीच्या हातून द्वारकेची वास्तुशांती केली. वास्तुशांतीला आईवडील बसले पाहिजे. कारण काय, मोठ्यांच्या आशीर्वादानं वास्तू घ्यायची आहे. पण आता तर काही ठिकाणी आईबाप पण नसत, बिलकुल नाही, चालतच नाही त्यांना. केव्हाही धर्मकृत्य करायला मोठी माणसं बसली पाहिजे. पण या पोरी काय म्हणतात, आमची कमाई आहे, आमना तर काय बसतील, बोलायला लागतं सांगायला, टेजवर बसून बोकायचं सांगतो. हां, आम्ही घामाचं पाणी काढून काढून गरमानला वाळा. मग लोक काय आई वडिलांच्या हातून वास्तू शांती झाली पाहिजे. मग ते पोरं, आई तुमच्या वडिलांनी तुमच्या घराची वास्तू शांती केली. आई वडील म्हणतो, ते लवकर मरून गेले होते त्यामुळे झाले नाही, आम्हालाच बसावं लागलं, घरचा आहेर सुद्धा नव्हता. असं म्हटलं, मग काका बी नव्हते होते काका, पण यांचं त्यांचं काही जमे ना. आई बरोबर चटणीला चटणी, कोथिंबीरला कोथिंबीर बरोबर लावते सांगतो. असं आहे ते. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की परिवार हा वाढला पाहिजे. परिवार संकुचित व्हायला नको. आणि संकुचित होतो म्हणून त्याला धडगत नसतो. अशा प्रकारे वास्तुशांती झाली. रैवत देशाचा राजा आला, त्याने रेवती बलरामाला दिली, बलरामांचा विवाह झाला. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, असं द्वारका नगरी अत्यंत वसवली गेली. सगळे घरं मोरं अगदी आनंदित. आणि एक दिवशी भगवान गोपाल कृष्ण परमात्मा अशा पोलीसमध्ये बसलेले होते पिंपळाच्या झाडाखाली. तेवढं रेवती वहिनी आल्या, म्हणे कहो अशी चिंता दूर काय झाले, काय झालं तुम्हाला चिंतेला? म्हणे तुम्ही हे सगळं सांभाळताय एकट्या, तर मला तुमच्याकरता कोणी मदतनीस आणायचा विचारत आहे. म्हणे मग कोणी येणार आहे? म्हणे हां, चिठ्ठी आएगी आएगी, आज पत्र येईल म्हणे. पण मी दादाला आणि बाबाला कसं काय सांगू?
रेवती वेने मी आणि तुम्ही काय काळजी करता हा तुमच्या बाबाचं आणि तुमच्या भावाचं काय चालतं माझ्या पुढे मोठी बहीण म्हणजे अशीच असते म्हणून ती दिराला लालजी म्हणते भाऊजी परमात्मा सुद्धा रेवतीशी प्रेमानं वागले जे मोठ्या लोकांना सांगता येत नाही ते दुःख भाऊजीला सांगता येत म्हणून परमात्माने निवेदन केले आता पत्र येईल मी वाचेल मी जाईल तिथे भानगडी होतील तुम्ही दादाला पाठवायची जबाबदारी तुमची म्हणजे कसे काय येणार नाही तुमचे दादा मी सांगितलं येतील काम पक्क झालं आणि तेवढ्या वेळात सुदेव ब्राह्मण विदर्भ देशाचा भीष्मक नावाचा राजा त्याच्या पत्नीचं नाव शुद्धमती त्या शुद्धमतीला एक कन्या रुक्मिणी मुलं रुक्मी रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मिणी सगळ्यांची एकच रात ठेवली होती साडेसाती आली तर सगळ्या घराला आली म्हणजे पूर्वीपासून अशी हेकड माणसं आहेतच जगात तो हेकड देवाला सासरा भेटला सासरा चांगला मिळणं सुद्धा नशीब लागतं सासऱ्याने जावायशी फक्त देवापुरतं बोलायचे तरच आपुलकी राहते आणि साल्यांनी मेमण्याशी संबंध ठेवायचा हे लोकांच्या लक्षात नाही आहेत पण काही सासरे पाणी बी टाकतं करो असं आहे ते मग त्याच्याने तुमची निंदा होते ती गोष्ट करू नका आपण मुलीच्या भल्याकरता कोले व्हायला बनतो निंदा होते तुमची अरे कसं पाणी भेटतंय जवळच्या घरा लक्षात ठेवा नेहमी जे कर्म आहे ना म्हणून अति सलगी करू नये परंतु जावायची किती सलगी केली तर कुत्र्याची शेपुट्या दिवशी वाकडी तसं होतं ते काही बिघडलं की का फुकट करत होते दोन वेळा घेत होते ना तुझा बाप एवढं बोलतो असतो एवढं बोलतोच ते मी पोरगी म्हणते वानवळा का कमी येत होता जाणीव म्हणजे वाकड पाडतीपर्यंत गोष्टी कोण कारण धरलं लक्षात ठेवा कधीही ती गोष्ट स्वीकारायची नाही मदत करून द्यायची विसरून द्यायची मदत परत फेडीची अपेक्षा ठेवायची नाही मी गेलं असं बोलायचं नाही परमात्मा भगवान भीष्मक सुता रुक्मिणी रुचिराम राक्षसेन विद्या विद्येन उपयम श्रुता राक्षस पद्धतीने लग्न करायचं ठरलं म्हणजे पळून आणायचं बस कारण रुक्मी हा रुक्मिणीचा भाऊ शिशुपाल पक्षाकडे मुलगी द्यायला तयार आहे त्यावेळेला दुर्योधनाचं माप जे होतं ते उंच होतं आणि शिशुपाल दुर्योधनाच्या संबंधित होता मुली नेहमी संपत्ती राज्य इत्यादी गोष्टी पाहून दिल्या जातात म्हणून रुक्मीनं वडिलांच्या मनाविरुद्ध आईच्या मनाविरुद्ध आणि बहिणीच्या मनाविरुद्ध शिशुपालाशी लग्न ठरवलं होतं आणि लक्ष्मी ही योगवान पुरुष शोधाच्या विचारात आहे आणि शिशुपाल भोगवान आहे शिशुपाल शब्द आहे इंद्रियांना लालन पालन करून जो भोग भोगतो त्याचं नाव शिशुपाल जसं शिशुविहार म्हणजे लहान मुलं खेळण्याचं ठिकाण आणि तिथे आजोबा आजी गेले पाहिजे त्या म्हणजे ते नातवाला धरून बरोबर खेळतात हे दोन्ही जातात हे त्यांच्या गप्प मारतात पोरं पडून जातात जखम झाली चालले दवाखान्यात शिशुविहार म्हणजे लहान मुलं आणि आजोबा आजोबी आता तर बगीच्यांमध्ये एवढी गर्दी आहे की मुलांना थारच नाही मोठं कठीण झालं आहे संस्कारात राहिले नाही बरेच लोक घरी मोबाईल खेळता येत नाही म्हणून निवांत त्या वाकड्यांवर मोबाईल पाहत राहतात म्हणजे पोरं टिंगल करता काय आजोबा काय पाहत आहे
म्हणजे इंटरनेट चोरता दुसऱ्याचं काय करतील हे विज्ञान काय करायला लावेल माणसाला कशी अवस्था होईल हे लक्षात येत नाही सोयी आहे पण त्याच्या मागे सोयीच्या मागे गैरसोयी पण आहे म्हणून गैरसोयीपासून सावध राहिलं पाहिजे सुखदेव सांगतात राजा परीक्षिता रुक्मिणीनं या सुदेव ब्राह्मणाला पत्र लिहून दिलेलं आणि सांगितलं होतं तू जा आणि हे पत्र द्वारकेला भगवंताला प्रदान कर भगवान पत्र वाचून माझा स्वीकार करतीलच देवानं रुक्मिणीला केव्हा पाहिलं होतं रुक्मिणीनं देव पाहिले नाही पण रुक्मिणीनं देवाचं कर्तृत्व आणि गुण पाहिलं होतं श्रुत्वा ऐकलं होतं ऐकून आपण सुद्धा म्हणतो ना की आपल्याला कोणी बायोडाटा दिला तर मुलगा इतका शिकला आहे असा आहे एवढा पगार आहे तर ऐकलेलं असतं म्हणून रुक्मिणीनं भगवंताला पत्र लिहिलं आहे या ब्राह्मणानं द्वारकेमध्ये गेलाय भगवंतानं द्वारकेमध्ये ब्राह्मणाचं आगत स्वागत केलाय आणि पत्र घेतलं हातामध्ये त्रिभुवन सुंदरा भगवंताला शब्द वापरलाय त्रिभुवनात तुमच्यासारखं सुंदर कोणी नाही आपल्याला देव एकदा सुंदर वाटले की जगात मग बाकीच्या कुठल्याच गोष्टीचा मोह होत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगातच लिहिलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान एकच ध्यान आवडलं समर्थांनी रत्नदळीचे सिंहासन वरी शोभे रमनंदन वामांकिते सीताबाई ज्ञानेश्वर माऊली म्हणते रूप पाहता लोचनी सुख ध्यानाचे अभंग आहे हे जे अभंग आहेत याच्यामध्ये ध्यान दिलंय देवाचं जसं शुक्लांबरवंदनम देवम शचिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्याये सर्व विघ्न उपशांतये ध्यानामुळे देवता आपल्याला आकर्षित होतो आणि आपण देवाच्या सेवेत जातो म्हणून रुक्मिणीनं पत्रामध्ये सर्वस्व लिहिलं की हे परमात्मा आपण माझं स्वयंवर आहे स्वयंवराची पुण्यगाथा तुम्हाला सांगते माझा भाऊ रुक्मी रुक्मरत रुक्मबाहू रुक्मवेकेश आणि रुक्मावली आणि कन्या सद्गुण संपन्न रुक्मिणी रुक्मिणीच्या घरी भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्याचा पराक्रम वर्णन केलेला होता तो पराक्रम मी ऐकून मनाने आपल्याला वरायचं निश्चित केलं आहे आता रुक्मिणीचं सौंदर्य बुद्धी औदार्य सुस्वभाव या संदर्भामध्ये भगवंताला माहिती होतं भीष्मक राजाची रुक्मिणी ही कृष्णालाही हवी होती पण ज्येष्ठ पुत्र मात्र देऊ इच्छित नव्हता भगवान कृष्णानं सुदेव ब्राह्मणाच्या हातून पत्र घेतलं त्या पत्रामध्ये रुक्मिणीनं असा उल्लेख केला होता की आमच्या अमरावती गावाला चारही बाजूला चार दरवाजे आहे अमुक दरवाज्याने अमुक येतात अमुक दरवाज्याने अमुक येतात दक्षिण दरवाज्याने नौकर लोक येतात तर तुम्ही आमच्याकडे लग्नाला आल्यानंतर हरण करायचा जो रस्ता आहे तो दक्षिण दरवाजा घ्या आमच्याकडे अंबादेवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर पश्चिमाभिमुख आहे मी घरून जेव्हा निघेल तेव्हा माझं मुख पूर्वेला राहील आणि जाता जाता मी तीन प्रदक्षिणा घालेल पहिल्या प्रदक्षिणेला तुमचं अवलोकन करेल दुसऱ्या प्रदक्षिणेला तुम्हाला तिसरं खुडवे आणि दुसऱ्या प्रदक्षिणेपर्यंत माझ्याबरोबर तीन दास्या राहतील तिसऱ्या प्रदक्षिणेला माझ्याबरोबर एकही दासी राहणार नाही त्यावेळेला तुम्ही माझं हरण करावं असं पत्रात लिहिलं तंतोतंत दिशा घेणं देणं म्हणजे रुक्मिणी इंजिनियर होती हे शब्द बऱ्याच बाया वस्तू ठेवून जाताना कधी तुम्ही सापडून थपवून गेले तरी सापडणार नाही अशी बरोबर ठेवतात
आणि काही बाया ठेवता कुठे आणि सांगता कुठे, कारण चाणाक्षपणा आहे. सापडत नाही घरातल्या लोकांना वस्तू. स्त्री दक्ष लक्षणं पाहिजे. दक्षपणाचं जे लक्षण आहे ते स्त्रियांच्या की स्त्री चतुर पाहिजे. त्यामुळे घराचा सांभाळ होतो. लक्ष्मी आहे जगन्माता रुक्मिणी, हा लक्ष्मीचा अंश आहे. म्हणून ज्यांना लक्ष्मी ठेवायची आहे त्यांनी सावधगिऱ्या ठेवली पाहिजे. नाही तर मुळामध्ये लक्ष्मी चंचल सगळा बुद्धीचा खेळ आहे. भगवंतानी पत्र वाचलं सुदेव ब्राह्मणाला जेव घातलं आणि आपल्या रथाची पूजा केली असं वर्णन आहे. गणपतीचे 12 नावं घेतले, समूह कष्टदंत कपिलो गजकर्ण लंबोदरच विघडो विघ्नशोगणाधिपा धूम्रकेतुर्गणा दक्ष भालचंद्रऊ गजानना. ही 12 नावं रस्त्यातलं विघ्न दूर करतात. म्हणून नुसताच लिंबू गाडी घरी देऊन चालणार नाही, देवाचं नाव घ्यावं लागेल वरातीच्या दिवशी. चांगल्या मुहूर्तात प्रवास झाला पाहिजे. रस्त्यात विघ्न यायला नको. लग्न हे निर्विघ्न पार पडलं पाहिजे. म्हणून गणपतीचं पूजन होतं आधी. निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व कार्यामध्ये सर्वदा यश मिळण्याकरता गणपतीचं पूजन होतं. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता दडदड 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 अमरावतीला पोहोचला. भगवंताला एका ठिकाणी उतरायला स्थान दिलं होतं. दारुकाला सांगितलं रथ तिकडे उभा करून ठेव दक्षिण दिशेला. सगळ्यांनी आगत सागत रुक्मीनं देवाला पाहिलं आणि त्याचं डोकं ठणठणलं. हा भयाला आला. पण भीष्मक राजाने आमंत्रण दिलं होतं. भीष्मक राजाला सुद्धा भगवान आवडत होते. आपल्या घरामध्ये एक नाठाळ असतोच, पण हल्ली सगळ्यांना एकच असल्यामुळे नाठाळ घेतो चांगला घेतो, त्याच्याशिवाय काही गेलाच नाही. असं आहे काही वेळा. मी काल सांगितलं हात टेकावे लागतात माणसाला पुत्रांपुढे. म्हणून देवाला सांगावं देशील तर सुपुत्र दे. सुपुत्र कुलदीपका. नाही झालं आमच्या नशिबाने सुपुत्र तर त्याला सद्बुद्धी दे. दुर्बुद्धी ते मना कदान निपजो नारायणा. पण आईने त्याला असा पोर द्यायला नको. तुझ्या बापांनी कमवलं तू तरी कमव काही दिवालय सांगायचं कमव, पण आणि तिला धरून करू नको असं सांगितलं. आपण काय करतो शूद्य करतो, पण त्याच्या कर्माची गती लक्षात ठेवत नाही. हे अच्युता तुम्ही माझ्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे, पण माझा ज्येष्ठ बंधू माझे हाल करू इच्छितो तरी तुम्ही माझं हरण करावं. विदर्भ नगरीमध्ये भगवंतांनी प्रवेश केला त्यावेळेला शिशुपालाची वरात येऊन गेली होती. शिशुपालाबरोबर जरासंघ दुःशासन सगळे लोक भरपूर होते वराडी. पण या भीष्मक राजानं काय केलं होतं की खाद्यपदार्थ खूप ठेवले होते आणि ही रुक्मिणी मुळात लक्ष्मी होती, म्हणून जिने त्या खाद्यपदार्थामध्ये आपला प्रवेश केला. रुक्मिणीचा प्रवेश झाल्यानंतर त्या वराडी लोकांनी इतकं खाल्लं इतकं खाल्लं आणि खाल्ल्याबरोबर झोपून गेलं. शक्तीचा गुण आहे ही शक्ती माणसाची क्षीण होऊन जाते निरामय. लक्ष्मीनं दुसरा गुण असा केला की हे झोपले तर पाहिजे यांचं बल काढून घेतलं निर्बल केले.
जसं काही माणसं फुल जेवलं की ते म्हणते डिस्कून जेवलं मी आता आता आपल्याकडून काही होणार नाही बरं. म्हणून हे अन्न जे आहे या अन्नाने माणसाला शक्ती यायला पाहिजे. पण तुम्ही भोग प्रधान अन्न खाल्लं की शक्ती क्षीण. म्हणून आपल्याला शक्तीचे पदार्थ बदाम काजू दोन दोन खायला सांगितले आहे दिवसभरामध्ये. आपण शेंगदाणे सारखे खाल्ले तर पेयसुद्धा एकदाच प्यायचं की ते शरीरामध्ये बल ठेवतं. अतिपेय झालं की सार होतो आणि सार झालं की शक्ती जाते. आता तर पदार्थांची खूप रेलचेल ते तीच पदार्थ आणि शेवटी तो बर्फाचा गोळा. हे म्हातारे लोक सुद्धा विचार काय होते कुठे लाल लाल कारण घरी खाता येत नाही. लग्नामध्ये तो गोळा खाऊन म्हातारा म्हातारी असं बाजूला बसते आणि मग ते गोळा खात राहतात. तो फोटोवाला आहे बाबा तो लगेच फोटो काढून घेतो आणि ते चित्र फिरतो तेव्हा ते दिसतं म्हातारे म्हातारे लोक म्हणतात आपल्या काकू बी खातो नाही का बर्फ. म्हटलं मग काय करतील हे फोटोवाले यांचं भरोसा नाही. व्यंगचित्र ताबडतोब काढतात असं आहे. आता तर सीसीटीव्ही म्हणजे चोर चोरून कोण खातो तो बी सांभाळून जातो. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. समारंभामध्ये एकटं खायचं नाही. कोणी कोणी बरं चार लोकांचा ग्रुप पाहिजे तेव्हा ते अन्न जे आहे ते हे कर. म्हणून शिशुपाल म्हणाला अरे मला एकदा तर पाहू द्या रुक्मिणीला. बाकीचे म्हणे आता दिसणार आणि घरी काय बाजो काय इतकं चांगलं कुठे भेटतं का आपल्या दिल्लीकडे. वरण बट्टी संपात झुटती आलं. त्यावेळेस हे कृष्णद्वेष्टे होते. रुक्मीचा भाऊ क्रोधी व्हायचा कारण उत्तम प्रकार स्वयंवराची तयारी झालेली होती. आता लग्न लागणार त्याच्या आधीच रुक्मिणी देवीच्या नमस्काराला गेली. रुक्मिणी भगवंतमय इतकी झाली होती की देवीच्या मूर्तीमध्ये तिला भगवानच दिसायचे. एकाग्रता झाली होती देवाची. म्हणून एक प्रदक्षिणा केली तीन दाशा होते मग एक कमी केली मग दुसरी केली दोन कमी केल्या म्हणजे आता मी एकटी जाते. म्हणून तिसऱ्या प्रदक्षिणेला दक्षिण बाजूला पायऱ्या होत्या त्या पायऱ्या उतरली. भगवंताचा रथ लागला होता देवाने हातात हात घेतला रुक्मिणीला रथात टाकली दरदर 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 रथ कर्णपुराकडे घेऊन गेला. रुक्मिणीचं हरण झालं हे ऐकल्याबरोबर रुक्मिणीला क्रोध आला आणि शिशुपालाला राग आला. तो झोपलाच की आपल्या नशिबात नव्हती दो नव्हती तर नव्हती दिसली बी नाही. वरात आता परत न्यावी लागणार आहे आणि भगवंताने रुक्मिणीचं हरण केलं. कुंडनपुरामध्ये युद्ध सुरू झालं. रुक्मी आणि भगवंताचं युद्ध होतं तोपर्यंत बलरामदादा सैन्य घेऊन आलेच. आल्यानंतर भगवंतानी काय केलं होतं आपल्या शालकाला रथाला बांधून दिलं त्याच्या रथाला मागच्या बाजूला. रुक्मिणीला वाईट वाटत त्यावर बलरामदादा आले म्हणाले कृष्णा अरे शोभतं का आता आपलं नातं झालं आहे नाजूक नातं. रुक्मिणीनं माग आपल्या रुक्मिणीनं मागे घेऊन पाहिलं की यांच्यापेक्षा हे दादा बरं दिसतंय आपल्या भावाबद्दल प्रेम आहे त्यांना. आता मोठे माणसं काय करतात न्यायनिवाडा करताना ज्याची बाजू हे आहे त्याच्या बाजूनं बोलून टाकतात. तेवढ्या वेळात दादांनी आपली कार्यसिद्धी केली म्हणून त्यांना सोडलं. सोडल्यानंतर हा रुक्मी परत देवाच्या अंगावर चालून गेला. देवाला मारायला गेलं तर देवाने धरलं आणि आपल्या बाणानं त्याच्या डोक्यावरचे केस खरं 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 काढून टाकले ना अर्धी मिशी काढली ना अर्धी राहू गेली. त्या दिवसापासून पद्धत पडली आहे. साले लोक म्हणतात अरे बघ तुझ्या बापानं सामान आणला का नाही. हा तेव्हापासून वपनम वपन करून टाकलं मुंडन केलं म्हणजे रुक्मी परत अमरावतीमध्ये जाऊ शकला नाही अपमानित केला आहे.
म्हणून मेवणा हा नेहमी मेवण्या साला हा मेवण्याशी नेहमी अशी भाषा वापरतो त्याचं कारण जगताचा नियम आहे. पण क्रोधी जावायला ते सहन होत नाही. म्हणून सासरी गेलेल्या माणसाने काही गंमत टिंगल सहन केली पाहिजे, नाही तर मग त्या माणसाची गोडी राहत नाही. ससुरगृही सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहिलं पाहिजे. भगवंताने दडदडदडत द्वारकेमध्ये आणला, पण भगवंताला द्वारकेमध्ये श्राप होता म्हणून माधवनगरीमध्ये भगवंताचं लग्न लागलं. भगवान भीष्मकसुतमेव तं निरंजरी भूपान तदा मोक्षं नृणानां यद्गृहे गृहे अभ्युद्धं भवनां कृष्णे युगप्रदे. द्वारका नगरीकडे ध्वजा पताका तोरणं लावले गेले, प्रत्येक घरामध्ये उत्साह निर्माण झाला. पुरुष स्त्रियांनी सगळं चांगले वस्त्र परिधान केले. विवाह मंडपामध्ये मंगलकारक कुंभ ठेवला गेला. आता कुंभ आणि मंगलकारक काय, तर कुंभावर स्वस्तिक आल्याशिवाय कुंभ मंगल होत नाही. म्हणून आधी हल्ली लोक काय करतात, एक सिमेंटचाच कुंभ करतात, तो मंगल नाही होत. त्या कुंभावर स्वस्तिक झाली तरच मंगल होईल. स्वस्तिक हे चिन्ह मंगलकारक आहे. धूपदीप लावले गेले, सूत मगध बंदिवास गायन सुरू करू लागले. परिचरातील राजे लोक म्हणजे मंडपात हर्षानं आले. वसुदेव देवकी ब्राह्मण पूर्वही पुण्यावाचन कर्म करू लागले. ब्रह्मवृंदांनी वेदघोष सुरू केला आणि द्वारका द्वारकेमध्ये विवाहाचा उत्साह. अंश रूपाने लक्ष्मी आणि अंश रूपाने भगवान यांचा विवाह सुरू झाला. संस्काराचा स्वीकार करून पुनर्जनांनी बलराम इत्यादी बांधवांनी देवकी इत्यादिकांनी सुद्धा आनंद घेतला. देवकादिकांनी आनंद व्यक्त करून वृंदावनातून भगवंताचे भक्तगण आले, तर त्या माधवपुरीपासून तो फेट भेट द्वारकेपर्यंत सगळे मंडपच मंडप लागले. भक्त लोकांना गोपी तलावावर उतरवलं गेलं आणि भगवंताच्या लग्नाकरता गर्गाचार्य आणि ब्रह्मदेव विवाह मंडपामध्ये येऊन उभे राहिले. सगळ्यांना सावधान करण्याकरता गर्गाचार्यांनी मंगल अष्टकाचं शुभ वाचन केलं. मंगल अष्टक म्हणजे आठच म्हणायचे आहे, पण आता हे तुम्ही सगळे प्राध्यापक लोकांनी मंगल अष्टक बदलवून टाकले. मंगल म्हणजे देवाचं नाव आणि अष्टक म्हणजे आठ, आठ म्हणायचे आहे. आणि मंगल अष्टकामध्ये देवाचे नाव घ्यायचे आहे, गंगेचं नाव घ्यायचं आहे, देवीचं नाव घ्यायचं. आता हे प्राध्यापक काय करता मी तुम्हाला दाखवतो. काका तुझा सुधाकर काकू शोभे सुशिला उशिरा आली लग्न घरा. आता एक मंगल अष्टक आहे. मामा तुझा बहु गोड गोविंद नामे खातो पावनचार. सगळे तुमची नावं घातले, तुमचं नशीब इतकं वाईट की लग्नाच्या वेळेला सुद्धा मंगल नाव नाही. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्वणवती वेदिका. अरे ते राहिलेले कपडे भेगा. चरणवती वेदिका क्षिप्राने द्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्यात सदा मंगल. आणखीन काही लोक कुर्यात द्वय सदा मंगल वधूवर सावधा. आता बघा काही लोक रामरक्षेमध्ये मंगल अष्टक आहे, बाकीचे लोक म्हणतात बुवा रामरक्षा म्हणत होता, तर नाही ते मंगल अष्टक आहे. रामो रा
jamani sada vijayate ramam rame shambhaje ramena vyata nishachar chamo ramayata smainnamam ramanna asti parayanam parataram ramasyada sosmyam rame chittalaya sada bhavatu me bho ramama uddara vadu varyo shivam bhavadu savadhan lakshmi narayana jindana savadhan asidriyat kajjalam sindhupatre surata varushakha lekhanim patramurvim lekhita grahitvam saradam sarvakalam tadapitava gunanam mesha paranya jati atisamaya chintana savadhan ani shevti आणि आधी गणपतीचं स्तवन करून कार्य थांबवायचं आहे. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्विताय नागाननाथ गौरी विभूषिताय अस्मिन् विवाहे गणराज सिद्धि सकल देव्यात् देव्या स्मराम्यहम् वधुवर्यो शिवं भवतु सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सावधान रुक्मिणी पांडुरंग चिंतन सावधान उमा महेश्वर चिंतन सावधान ब्रह्मावट सावित्री चिंतन सावधान अतिसमयातिसमय चिंतन साव कुलदेव्याय स्मरण चिंतन साव मग दोन्ही उभी करायची. आधी मुलीच्या हातात माळ द्यायची नाही तर गडबड होते, माळ एकावेगात आटकून जाते. आणि दोघी उभी केल्यावर मग अंतरपटातून का बघायचं नाही आहे, आधी बघितलेलं नाही तर लग्न घटिक जी आहे त्यावेळची जी मनाची अवस्था आहे त्या मनाच्या अवस्थेला आवर घालायची आहे. आणि म्हणून अंतरपट आणि अंतरपट काढायचं पूर्व पश्चिम उभे करायचे. अंतरपट उत्तरेकडे ओढायचं आहे दक्षिणेकडे नाही. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चंद्रबलं तदेव विद्याबलं जैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहसा स्मरामि लक्ष्मीनारायण चिंतन सावधान लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 बद्री नारायण 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 स्वामी नारायण नारायण श्री हरि नारायण 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 सत्य नारायण नारायण स्वामी नारायण 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 श्री हरि नारायण 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 श्रीमन नारायण भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्री
हरि नारायण 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 भद्रि नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण भगवान लक्ष्मी सहित भगवंतानी द्वारके नगरी मध्ये प्रवेश केला द्वारावतीची महिमा वाढली राजा भगवंताच्या पुत्राची जन्मकथा ऐक रुक्मिणीच्या विवाहानंतर द्वारका उपनगरीमध्ये उत्साहाचा आनंद पसरला वसुदेवाच्या ठिकाणी अंश रूपानं आणि वासुदेवाच्या ठिकाणी अंश रूपानं कामदेवानं प्रवेश केलेला होता पूर्वजन्मामध्ये कामदेव शंकराच्या क्रोधानं दग्ध झालेला होता म्हणून दग्ध झालेला काम रासलीला करताना वृंदावनामध्ये भगवंताला ईर्षित करायला गेला की मी तुमच्यात प्रवेश करतो स्त्रियांमध्ये स्त्रियांचा तुम्हाला मोह होईल भगवंतानी कामदेवाला दाबून ठेवलं कुठपर्यंत रुक्मिणी येईपर्यंत आणि मग आत्मवयी पुत्र भावा या कामदेवाला प्रद्युम्न नामाने जन्म दिला द्वारकेमध्ये प्रद्युम्नाचा जन्मोत्सव आनंद उत्सव साजरा होत असताना शबरासुराचा काम नावाचा शत्रू जन्माला आलेला आहे प्रद्युम्न हा खरा काम आहे हे नारदाकडून शबरासुराला कळालं होतं आणि द्वारका नगरीमध्ये सुदर्शन चक्र ठेवलेलं होतं त्या सुदर्शन चक्रातून प्रद्युम्नाची चोरी करायची होती नारद सुदर्शन चक्राशी गप्पा मारत बसले तोपर्यंत प्रद्युम्नाची चोरी होऊन गेली का चोरी झाली तर शबरासुराचा वध व्हायचा याचा अर्थ लक्षात ठेवा म्हणून ग्रंथातल्या कथा याचा बोध नीट घेता आला पाहिजे भगवंताला माहिती होतं हे असं होणार आहे सगळ्यांना वाटलं द्वारकेतून चोरी झाली कशी काय कारण आहे पण कोणाच्याच लक्षात येईना त्यावेळा त्या बालकाला समुद्रात फेकून दिलं समुद्रात मत्स्याने गिळलं मत्स्य कोळ्याच्या जाळ्यात सापडला कोळ्यानं तो मत्स्य शबरासुराला अर्पण केला त्याच्या स्वयंपाकघरातल्या स्वयंपाकानं मत्स्य चिरला अद्भुत बालक त्यातून बाहेर पडला भगवंत शक्तिरूप कामाचं अस्तित्व बालकाच्या ठिकाणी असल्यामुळे तो जिवंत राहिला आता एवढा त्याच्यात टाकल्यावर मेला का नाही तर भगवंताचं अस्तित्व आता पटवा आपण पाहिलं ना तो बालक 13 दिवसाने सापडला त्या भूकंपातून तो जिवंत होता गुजरातमध्ये मागे एक बालक सापडलं ज्याच्यात अस्तित्व आहे दिव्यात जोपर्यंत तेलाचं अस्तित्व आहे तोपर्यंत दिवा बंद पडत नाही म्हणून संत आपल्याला सांगतात की रोजचे दिवे लावून म्हातारपणी आठला दिवा चालू करा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको आणि हरिभजना विन काळ घालव अंतरीचा दिवा म्हणजे कोणी कोणाचं नाही हा दिवा चालू पाहिजे आपण म्हणतो हा कामाला येईल तो शेजारी चांगला आहे मला रात्री पहाटे कामाला येईल तो शेजारी गावाला जातो आपलं रामकृष्ण हरी होतं असं आहे जी सून चांगली असते ती नेमकी काही निमित्ताने बाहेर जाते ना आपलं रामकृष्ण आर्य तर अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको हरिभजना विन काळ घालवू नको त्यावेळेस
मायावती कामपत्नी होती ती रती असे रुद्राच्या क्रोधाने देह नष्ट झाल्यामुळे कामदेव या रूपात परत आले हे तिच्या लक्षात आलं. तिनं त्या बालकाचा सांभाळ केला. बालकाच्या ठिकाणी तिचा स्नेह निर्माण झाला. कामदेव सुषुवुद्वाम चक्रे स्नेहतार्भकः कालांतरानं कृष्णपुत्र तरुण झाला. सौंदर्यानं ती मायावती मोहित झाली. कृष्णपुत्राला आपला पती समजून त्याच्याबरोबर आचरण करू लागली. तेव्हा कृष्णपुत्र पद्मन मायावतीला म्हणतो, हे मायावती तुझी बुद्धी विपरीत दिसते. तू मातेचा धर्म न पाळता कामातूर आचरण करते आहे, योग्य नाही. तेव्हा रती त्या कृष्णपुत्राला म्हणते, हे नारायण पुत्रा तू माझा पुत्र नाहीस, कृष्णाचा पुत्र आहे. शबराच्या घरातून मी तुला पळवून आणले, मत्स्यरूपानं तू मला प्राप्त झाला आहे. तू काम आहेस, माझा पती आहेस, मी पत्नी आहे म्हणून माझा तू स्वीकार कर आणि शबराचा वध कर. तो मायावी आहे, मी तुझ्या रक्षणासाठी तू महा माया नामक विद्या शिकवते, त्या विद्येचा आधार घे आणि शबरासुराला ठार कर. मायावतीनं रतीचं भाष्य ऐकून प्रद्युम्न मायावतीची विद्या ग्रहण करतो, गदा ग्रहण करतो आणि शबरसुराशी युद्ध करतो. शबरासुर प्रद्युम्नावर गदेचा प्रहार करतो, अंतर्धान पावून मायावी हे करतो. कृष्णपुत्र भयभीत करतो, प्रद्युम्न त्या मायेचा प्रभाव नाश करतो. तीक्ष्ण खडगाने प्रहार करून शबरासुराचं मस्तक उडून देतो. तेव्हा देवांना आनंद झाला, सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली. प्रद्युम्न मायावतीसह आकाशमार्गानं द्वारकेत आले. हे राजा, प्रद्युम्न ती रतीपत्नी म्हणून तिचा स्वीकार करतो. दोघं हे आकाशमार्गानं द्वारकात आल्यावर रेशमी वस्त्र परिधान केलेल्या श्यामल अजानुबाहू अशा प्रद्युम्नाला पाहून भगवंताला आनंद होतो. पण प्रद्युम्नाला पाहून सगळ्या स्त्रिया लज्जित झाल्या. प्रद्युम्न आपल्या पत्नीसह रुक्मिणीला भेटतो, रुक्मिणीला आनंद होतो. कोणत्याही मातेला आपल्या पुत्र भेटल्यावर आनंद होतो. त्यावेळा भगवान म्हणाले की माझा डावा हात स्फुरत होता, तेव्हाच मला कळालं. वसुदेव देवकी यांनाही आनंद झाला आणि प्रद्युम्नानं द्वारकेमध्ये वास्तव्य केलं. प्रद्युम्नला पाहून रुक्मिणी, वसुदेव, देवकी हे सगळे आनंदित झाले. प्रद्युम्नानं रती या रुक्मिणी प्रेमानं आलिंगन दिलं. द्वारकावासी लोकांनी कृष्णपुत्र पद्मन पाहून सगळ्यांनी आनंद व्यक्त करून द्वारकावासी घटचंद झाले. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, परमात्मा एवढं ऐश्वर भोगत असताना सुद्धा परमात्म्यावर अपराधाचा कलंक लागला. काय कलंक लागला? तर म्हणे सत्राजित नावाचा एक राजा होता. हा सूर्य उपासक होता. सूर्यानं याला समंतक मणी दिलेला होता. एक दिवशी या सत्राजिताचा भाऊ समंतक मणी घालून द्वारकेत आला. पहा, तुम्हाला आताही माणसं सांगतात की जास्ती दागिने घालून फिरू नका, पण तुम्ही काय ऐकता का? को मेल्यावर वापरायचं का? तो माणूस बिचारा हात चोळतो, जेवायचं ते मड्याला चढवतं का सगळं? आणि जेव्हा जातं तेव्हा त्याचं होतं, त्यानं नेलं, बापानं दिलं, नवऱ्यानं दिलं, मग चोराचं होतं का? का वागतो मनुष्य? तर या ज्या गोष्टी आहे ना, या सणावारालाच करायला, त्याचं कारण आहे. सोनं आणि स्त्री ही एकटी दिसली की दृष्ट माणसांची बुद्धी बिघडते. मग सणावाराला सगळ्या स्त्रिया बाहेर निघतात, कपडे चांगले घालतात, सोनं घालतात, म्हणून दृष्टांची बुद्धी विभागली जाते. एकटी स्त्री आली की ती एकावरच आकर्षित, म्हणून सणावाराला घालायचे. पण आपण काय ऐकतो बाबा, बिलकुल आवरलं जात नाही लोक. तर हा सत्राजिताचा भाऊ द्वारकेत आल्यावर सूर्य आला म्हणून द्वारकेतले लोक म्हणू लागले. तेवढ्या वेळात भगवानने सांगितलं, अरे सूर्य नाही, हा समंतकमणी आहे. म्हणून त्या सत्राजीच्या भावाला सांगितलं की असं रोज घालू नये, सणावाराला घालावं ना, आपल्या गावातच राहावं. आणि तो भाऊ शिकारीला गेला असताना मारला गेला आणि त्याचा सिमंतकमणी हरला.
इकडे सत्राजितानं देवावर आरोप केला की याने आमचा भाऊ मारून श्रीमंत मणि चोरला. जो उपाय सांगतो ना तोच एखाद्या वेळा त्या कथाटात सापडतो. आता भगवंतालाही सगळं माहिती होतं की तिथे दुसरं लग्न करावं लागणार आहे, म्हणून जांबवंतीशी विवाह केला. जांबवंतीच्या बापाकडे तो सापडलेला होता. जांबवंताला दर्शन दिलं, राम अवतारात कबूल केलं होतं कृष्ण अवतारात भेट होईल म्हणून तो श्रीमंतमणी आणि जांबुवती दिली भगवंताने द्वारकेत आणली. आता हा तेजस्वी मणी परत सत्राजिताला परत केला. मग सत्राजिताने आपली सत्यभामा दिली आणि त्यावेळा अशी अफवा झाली की सत्राजितानं भगवंताला श्रीमंतमणी दिला आणि ही अफवा बलराम राजाच्या कानावर आली की या कृष्णाने आपल्याला श्रीमंतक मणी घेतला हे सांगितलं नाही म्हणून दादा आणि भाऊ बोलत नव्हते. लक्षात ठेवा, म्हणून पूर्वी आपल्याकडे साखरपुड्याला किंवा लग्नाला एका परातीत दागिने ठेवायचे आणि वाजंत्री वाजवत मिरवत आणायची, सगळ्या नातेवाईकांना दिसलं पाहिजे. आता कोणाचं लग्न ठरलं ना कहो काय ठरलं, 52 एवढंच बोलतो, 52 36 माहिती असं आपण का हो दादा काय तुम्ही 36 म्हणता म्हटलं का काय झालं, अरे करून आणले बापा काय लोक असं म्हणून गेले काही सांगतात चांगलं भेटलं बरं मी आई 52 दिले. अफवा होता या लग्नामध्ये नेहमी असं होत असत. याकरता आपले नातेवाईक जे आहे ना त्यांना सगळ्यांना बोलून या अरे भोपा नाही ना ते काय अफवा जो अरे त्याला तर भेटत होतं म्हणून ते गेला तो विदर्भात तो विदर्भाला वाईट म्हणून टाकतात. आता एवढी लक्ष्मी विदर्भातली आणि तो विदर्भाला वाईट असं मग हा हा लग्नाला उभा याला डोई फोडायला जावं लागलं खकणार डोई फोडा काय रे नाही ते आपला योग होता तिकडे असं जावे असे खकणार डोई फोडा. तर याकरता विवाह हा योग पूर्व ऋणानुबंध असतो. भगवंताला जांबवंतीशी लग्न करायचं होतं का, श्रीमंतक म्हणे गेला म्हणून शोधायला गेले. म्हणून सत्राजिताची सत्यभामा जांबवंती यांचा विवाह झाला. आता अशा प्रकारे भगवंताला प्रसंगानुसार कार्य करावे लागले. भगवान सभेमध्ये आयोजन करताना उग्रसेन राजाला बसवायचे नाही आणि उग्रसेन राजाकडून लोकांना ज्ञान द्यायचे. एकदा सत्राजित मारला गेला तोही आरोप देवावर आला. मग देवाला विचारलं, देवा म्हणे मी गणपतीच्या जन्माच्या दिवशी तो चंद्र जो आहे ना तो गाईच्या खुरात पाण्यामध्ये लहानपणी पाहिला होता म्हणून माझ्यावर आरोप येतात, तुम्ही काही चिंता करू नका. सत्राजितालाही ते दुःख झालं. पुढे सत्राजित मारल्यानंतर सत्राजिताचा मणी हा अक्रूराच्या जवळ सापडला, पण जोपर्यंत सत्राजिताचा तपास लागत नाही तोपर्यंत बलराम दादा कृष्णाशी बोलले नाही की याने लग्नात मला खरं सांगितलेलं नाही. पा बाबा बाबांमध्ये तेढ कसं निर्माण होतं हे समजलं या कथेमध्ये. म्हणून सगळ्या गोष्टी समोर करायच्या. केव्हाही लक्षात ठेव, एकट्याने व्यवहार करायचा नाही बैजरभ पाय कागद वाचून घे, नाही तर आक्षेप येता. आजही असेच आक्षेप येता. त्यावेळेस भगवंतानी शतधन्व्याला मारलं आणि अक्रूराला धरलं आणि अक्रूराला बलराम दादाच्या समोर आणलं की सांग कोणाजवळ आहे समंतक म्हणे. म्हणे माझ्याजवळ. कुठून मिळाला? म्हणे सत्राजितच्या युद्धात शतधन्वाने घेतला होता युद्धामध्ये आणि शतधन्वाचा मणी माझ्याजवळ आहे. तेव्हा बलराम दादा कृष्णाला
मानायला लागले आणि बोलायला लागले. शतधन्वाचा वध झाल्यावर कृष्णानं भयानं आक्रोशानं कृतवर्मा द्वारकेतून दूर पळून जातात व कृष्ण आणि या सिमंतकमणी घेऊन वाराणसीला जातात आणि तिथे यज्ञाचं आराधना करून भगवंताची आराधना करतात. अक्रूर सिमंतकमणी घेऊन द्वारकेत गेल्यामुळे द्वारकावासी लोकांना अरिष्ट प्राप्त होते अशी संभावना झाली. लोकांना शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण झाल्या, मनोभंग झाला, चिंताग्रस्त लोक झाले. दैव अरिष्ट आलं, भौतिक सुखापासून द्वारका बाधित झाली असं लोकांना वाटू लागलं. सर्पदंशाने लोक तापू लागले. अक्रूर द्वारकेत परत येतात. द्वारकावासीय लोकांनी त्याचं पूजन केलं. कृष्णानं आपल्यावर आळ आलेला मिथ्या अपवाद घालवला. अक्रूर तो मणी कृष्णाला देतात. बलराम द्वारकेवासी अक्रूराकडे मणी होता म्हणून मिथ्या अपवादाला सोडतात. भगवंताने तो मणी परत 17 जिताच्याच वंशाला परत केला. सिद्धांत लक्षात आला का की माणसावर जे अपराध येतात भगवंतानी मण्याकरता काही कृती केलेली नसते. पण लोक देवाला सुद्धा आता देवाला काय. मग ज्यावेळेस ही जांबवंतीच्या युद्धाला गेले भगवान 27 दिवस आले नव्हते त्यावेळी द्वारकेमध्ये अत्यंत दुःख झालं होतं. कोणी अन्न खात नव्हतं. मग त्यावेळी द्वारकेतल्या लोकांनी दुर्गा देवीचा आराधना केली पा आणि दुम दुर्गाय मंत्राचा जप केला. मग परत आल्यावर भगवान देवीमुळे भगवान परत आले असं लोकांना वाटवलं आणि तेव्हापासून द्वारकेमध्ये दुर्गा देवीचं नवरात्र सुरू झालं. म्हणून दुःख दूर करायला कोण भारी आहे. दुर्गा. पण आपण ते दुर्गा देवीला सोडून दुसरंच करतो. म्हणून तर तुम्हाला सांगितलं नमस्ते महावाये श्रीपीठे सूरपूजिते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी विकालय पठे नित्यं धनधान्य समन्विता महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभ प्रसन्न वरदा शुभ अंबा माता. कणिक वाटून झाली 45 पिशव्या बाकी आहे. जर या 45 पिशव्या गेल्या नाही तर अर्धी अर्धी पोळी द्यावी लागेल इतक्या लोकांना. तर म्हणून पटकन उठा. तोपर्यंत मी चंडिका कवच म्हणतो 45 पिशव्या 45 जणांनी घ्या आणि 2 वाजता पोळ्या आणा. म्हणजे 3-3 वाटायला बऱ्या होती. रक्ष रक्ष ठगन मात हरिके विपदा हर्ष मंगल उठा. नरम आणि गरम लागेल मला लक्षात ठेव. उच्चमंगल भूपस्य मनोवंश ससंदति संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायने प्रतिमंगलवारे पूज्य मंगल सुखप्रदे मंगल सुखप्रदे मंगल.
तुम्ही म्हटलेलं स्तोत्र नारखेडे खडकेंकडे कळवत जा, म्हणजे 7 दिवसात किती झालं हे उद्या मला जाहीर करता येईल. प्रत्येकाने किती केलं ते तिथे बसले आहे, थोड्या वेळ जसा वेळ मिळेल जाऊन तसं आपलं स्तोत्र 10 म्हटले, 15 म्हटले, 50 म्हटले असं जर सांगितलं तर आपलं 1 लाख करायचा विचार आहे. जर आता पूर्ण झालं तर उद्याच्या दिवशी आपण मारुती स्तोत्राचा संकल्प करू शकू. अशा प्रकारे भगवंतांनी कालिंदीशी विवाह केला. विवाहाच्या नक्षत्री यादवांनी यमुना तीरी तपाचरण केलं म्हणून कालिंदी आनंदित झाली आणि शास्त्रोक्त पद्धतीनं कालिंदीचा विवाह भगवंताशी झाला. आतापर्यंत भगवंताने 5 विवाह केले. पुढे अयोध्येमध्ये राहणारा कोसल देशाचा अधिपती नग्नजीत या राजानं अधिक धार्मिक असल्यामुळे याची कन्या सत्या ही भगवंताशी विवाह करायला तयार होती म्हणून हिचा सत्याचाही भगवंताशी विवाह झाला. राजा भगवंताचे 7 विवाह झाले. कैकेयी देशाचा श्रुतकीर्ती नामक त्याची पितृभगिनी भद्रा याही कन्येशी भगवंताचा 8वा विवाह झाला. म्हणजे भगवंताच्या 8 पट्टराण्या झाल्या. या सगळ्यांनी पूर्वजन्मामध्ये बहुपुण्य केलं म्हणून भगवंताशी विवाह झाला. आता याला दुसरं प्रमाण, आपल्या शरीरामध्ये 8 प्रकृती आहे. 18 प्रकृती, पहिली रुक्मिणी, दुसरी जांबवती, तिसरी सत्यभामा, कालिंद्या, मित्रवंदी आणि भद्रा. या 8 आपली वृत्ती जेव्हा भद्रा म्हणजे कल्याण करणारी होईल, सत्यभामा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीतत्व, जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व हे 5 तत्व आणि चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार 8 तत्वानं आपली प्रकृती जेव्हा शुद्ध होते तेव्हा भगवंत आपल्यामध्ये विराजमान होतो. आता राहिले 16,000 लग्न. भगवंतांनी 16,000 लग्न असे केले की भौमासुर नावाचा दैत्य, काल थोडं सांगितलं होतं, भोगवादी होता. भोगवादी मनुष्य हे नेहमी स्त्रियांचं अपहरण करता, स्त्रियांच्या अपहरणाकरता हे नेहमी भोगवादी लोक वापरतात. म्हणून देवादिकांना सुद्धा इंद्रादिकांची माता आदिती हिची कुंडलं हरण करण्याकरता अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. सत्यभामेनं सुद्धा भगवंताला सामर्थ्य दाखवावं लागलं. मग भगवंतानी अशी ही सामर्थ्यवान कामं केल्यामुळं भगवंताची कीर्ती या भौमासुराच्या बंदीवासात पोहोचली आणि या भौमासुराने अपमानित केलेल्या 16,000 स्त्रिया या बंदीवासात राहत होत्या. त्यांना कळालं की असा एक थोर पुरुष द्वारकेमध्ये आहे की जो आपल्याला या भोगीवादी माणसाकडून सोडवेल. भोगवादी पुरुष हा स्त्रियांना नकोसा होतो, शेवटी कंटाळा येतो त्याचा. मग त्यावेळेस या भौमासुराला सगळे कंटाळले होते. मग त्या बंदीवासातून एक स्त्री बाहेर पडली आणि अर्जुन आणि भगवान हे जेव्हा चालले होते कुठे, हस्तिनापुरात, सत्राजित मारला गेल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं की मला ताबडतोब द्वारकेत गेलं पाहिजे, नाही कारण सत्यभामेचा बाप वारला आहे, जर मी गेलो नाही तर अशी भानगड करेल की ना जेवण न खावण. काही काही बाहेर माणसाला बिलकुल काही उमजू देत नाही. तर देवाने सुद्धा हात टेकले होते सत्यभामेपुढे. तर म्हणे मग काय करायचं, म्हणे मी काय करतो ते तू बघ, आता खट्याळ बाईशी वागायचं कसं हे तू शिकून ये. द्वारकेत भगवान आले आणि अर्जुन आला, देवाने रथ सोडून दिला आणि छाती ठोकत ठोकत द्वारकेत, आता मला कोण सांभाळेल, माझा पाठीराखा चालला गेला, आता मला कोणी, सगळे नोकर पडत आले, काय म्हणे सत्राजिताचं दुःख झालं आहे देवाला, असं करत 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 सत्यभामा बाहेर आली, नोकर बांधून ते काय झालं, म्हणे खूप आक्रोश करताय कोणाकरता, म्हणे तुमच्या वडिलांकरता, मग हात धरला देवाने, देव पलंगावर पडून गेले असत.
अर्जुनाचा बसलेला अर्जुनाने घाम पुसला म्हणे अर्जुना आता तुम्ही जेवण घाण करा यांना घेऊन जा तिकडे या अशी रडत बसले तुम्ही घरात काय करू भगवान म्हणे अर्जुन पटकन उठ जे खायचं ते खाणचाल पटकन सत्यभामेने जेवणाचं ताट दिलं मी दामाचं काही मन लागत नाही मी काही जाणार नाही असं रडत होते अर्जुना तू काही वाट पाहू नको घेऊन जा यांना पटकन भगवान म्हणे चालणार आहे असं आहे ते देव कसे वागले याचं वर्णन दिलं आहे म्हणून आपला पोरगा कसा पाहिजे नुसता हिरो नको आपला झिरो असतो म्हणून आईने पोरगा कर्तृत्वान केलं पाहिजे नुसतं पण कशी भेटेल कशी भेटेल हा तुमचा जर नुसताच गोळा असेल तर त्याचीच भेटेल असं आहे ना धष्टपुष्ट पाहिजे कर्तृत्व पाहिजे अंगी चौबाजूला नजर पाहिजे तर रस्त्यामध्येही आडवी झाली स्त्री भगवंताने अर्जुन सांगितलं तर स्त्री आडवी झाली आहे काहीतरी धोका आहे काय विचार तिने सांगितलं भगवान योगी आहे स्वामी पतितांचे आम्ही सोळा हजार स्त्रिया या भौमासुराच्या बंदिवासात आहे आम्हाला मुक्त कोण करेल म्हणून भगवंताने भौमासुरावर स्वारी केली अर्जुनाला सांगून आणि त्यांचा निपात केला भौमासुराचा त्याचा जो मुलगा होता सहदेव त्याला गादीवर बसवला आणि त्या स्त्रिया मुक्त केल्या त्याच्या सोळा हजार म्हणे आम्हाला तुमचं दर्शन घ्यायचं म्हणून सोळा हजार स्त्रिया भगवंताच्या समोर उभा आहे तू पतित पावन आहे योगी कर्माचा म्हणाले ठीक काय म्हणणं आहे तुमचं आमची सोय लावा म्हणे तुमची सोय मी काय लावू म्हणे मग आता त्याने भोगवाद केला आम्ही सोळा हजार जर या जगात रस्त्याने फिरलो होतं आणखीन लोक आमच्यावर भोगवाद करतील आणि त्या भोगवादानं अन्यायी प्रजा निर्माण होईल जगडात अनाचार वाढेल आणि तुम्ही अनाचार दूर करायला प्रगट झाले आहे म्हणे मग काय तुम्ही आमच्याशी लग्न लावा म्हणून देवानं या सोळा हजार स्त्रिया स्वीकारल्या आपल्याला एक तत्व माहीत नसतं आपण काय म्हणतो सोळा सहस्र नारे भोगणे ब्रह्मचारी असं कीर्तनात असं 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 करतात या ज्या सोळा हजार वेदाच्या रुचा आहे या भोगी लोकांना आवडत नाही पूजापाठ घेणं देणं ते म्हणतात एन्जॉय एवढ्याने काही होत नाही तुमचे इंद्रिय तुम्ही ध्यान बिन करायला गेले की तुमचं गॅप पडून जातो मग मध्ये फार योगाच्या मागे लागले होते आणि एक दिवशी एक डॉक्टर आले म्हणून म्हणताना माझ्याकडे योगाचार्य ॲडमिट आहे म्हटलं योगाचार्य काय झालं हार्ट अटॅक त्यांना रक्षा पाहिजे म्हटलं घेऊन जावा बादली भरली योगाचार्य ॲडमिट कशाने लोड आलं म्हटलं त्यांच्यावर म्हणे न जेवता योगा केला झालं तर योगम बलम बसी त्याच्याकरता यम नियम पाळले पाहिजे तुम्ही व्यायाम करता हे चांगलं आहे हा काय आहे व्यायाम आहे व्यायामापुरतं ठीक आहे ते आतिश केलं तर तुम्हाला ते रोज योगा करता सगळे नियम पालन करावे लागते सत्य अहिंसा तप तेव्हा ते योग होतं चांगदेव महाराज 1400 वर्ष केलं तेव्हा वाघावर बसू शकले ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली काही लोक म्हणतात ना आता संतांनी भिंत चालवली म्हटलं तू वाघावर बसून ये चालेल भिंत न चालायला काय झालं तू वाघावर ये सर्कसमधले वाघावर का बसून दाखव ना आता काही काही बाया शंकराचं पाठ करताना तर ते वेलवेट येताना वाघाच्या चांबड्यासारखं तर चलावून येतात याचा नाक हे असे पार्ट करू नये कारण त्याने काही होत नाही असं करू नये देवत्वाचं जे नाटक करायचं आहे त्याच्याकरता ते लोक तशा अवस्थेचे लागतात समलिंगी लग्न लावून टाकतात दोन स्त्रियांना बनवून देतात कृष्ण आणि राधा आणि ते लग्न लावता अंतरपट डरदान धूम करतात तुम्हाला लावायचं आहे ना तर तुळशी आणि गोपाळकृष्ण ठेवा आणि त्यांचं लग्न लावा
असं नाही करत. आता कोर्टाने न्याय दिला समलिंगी लग्न लागणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. बरं, कोणती गोष्ट कोर्टात नेतील लोक याला काही मर्यादाच राहिले नाही. म्हणजे त्या न्यायाधीशांनाही मोठे प्रश्न पडले की न्याय द्यावा कसा, कारण लोकशाहीतला न्याय काय, पुरावे कागदावरती घ्यावे लागतात. न्याय देणं मोठं कठीण झालं आहे. कुठली गोष्ट कोर्टात द्यायला लागली. आता जी पाच लोकांमध्ये निपटली जात होती, जी राज्यात निपटली जात होती, जी दिल्लीला निपटली, ती एकदम कोर्टात जाते. काय करणार, न्याय देणंसुद्धा मुश्किल होईल. म्हणजे न्यायसुद्धा खोट्या बाजून जाईल काळांतरा. म्हणून त्यावेळेस भगवंताने अशा या 16,000 स्त्रियांशी लग्न म्हणे लग्न लावा. आणि द्वारके भगवान म्हणे जा तुम्ही द्वारकेत राहा, म्हणे तुमचे मुलं राहू देणार नाही 8 राण्यांची. म्हणून यांना द्वारकेत आणलं आणि विवाह केला. विवाहाच्या वेळा भगवंतांनी जगाला हे आश्चर्य दाखवलं आहे. त्याच काळात सगळे लोक आले की 16,000 स्त्रियांची लग्न कसं होणार, मंडप देता येईल मोठा, 16,000 स्त्रिया बसवता येईल, पण नवरदेव येत आले पाहिजे. तिसरी म्हणे माझ्याजवळ, तिसरी भगवान म्हणे डोळे लावा. 16,000 कृष्ण, मग आले कृष्णाची विल्हेवाट झाली. ब्रह्मदेव लग्न लावायला आले होते. हो, एकच 16,000 लोकांना एकच बुवा कसं काय परवडेल गर्गाचार्य. भगवान म्हणे डोळे लावा गर्गाचार्य तुम्ही. 16,000 गर्ग प्रत्येक स्त्रीच्या जवळ गर्गाचार्य, दुसरा बुवा नाही, पेन्शनर नाही. 16,000 पूर्वी खेड्यागावामध्ये एकच ब्राह्मण 8-8 लग्न लावाय संध्याकाळी, त्या गल्लीतले त्या गल्ली, तिकडे नावे इकडे दोघी उभा केला, बुवानं मंत्र म्हणते की लग्न लागून जाय. आता सगळ्यांना सेपरेट बुवा पाहिजे, पण बुवा 11 येतो, लग्न 2:45 लागतं. तो बिचारा बाटलीने पाणी पित राहतो. हे काय लग्न आहे? बरं, तुम्ही एवढे असताना तुमच्या नातवाच्या लग्नात तुम्ही तेच करा. आमचं चालत नाही, आमचं चालत नाही, एवढंच कुथाल. दुसरं काय करा, जायचं मी लग्नात येणार नाही, उशिरा लग्न लावलं तर सांगून पा. असं कोणी करतच नाही. वैदिक पद्धतीने करायचं, वैदिक पद्धतीने उठत नाही, ज्याने ते लग्नाची वेळ होऊन जाते, ते वैदिक बी गुंडाळली जाते. कारण लग्न जे आहे ना, ते नुसतंच संस्कारावर अवलंबून नाही, समाज धारणा कार्यक्रम याच्यावर अवलंबून असत. म्हणून त्याला किती वेळ द्यायचा हे ठरलेलं आहे. आपण तिकडे लक्ष नाही घालत. म्हणून त्यावेळेस अशी ही सगळी लग्न लागली. राजा तुला भगवंताच्या 8 राण्यांच्या मुलांची नावं सांगतो. भगवंताने सगळ्या स्त्रियांना समपुत्र दिले. प्रत्येक स्त्रीला 10, 10, 10, 10, 10 उद्या आकडा करून घेऊन ये. आणि पिठलं पोळी खाताना एकमेकाला सांगायचं, इतके होते, इतके होते, इतके होते. तर रुक्मिणीला प्रद्युम्न, सुदेष्ण, सुचारू इत्यादी, सत्यभामेला श्रीभानू, प्रतिभानू, अभिमानू इत्यादी, जांबवितीला सुमित्रा, सत्रजीत, चित्रकेतू, सांब, सत्या म्हणजे कुती, अश्वसेन, शंकू, वसू, कालिंदीला कवी, सुभाऊ, शांती, सोमक, लक्ष्मणेला महाशक्ती, अपराजिती, प्रघोष, ओज, आणि मित्रवंद्याला वृक, हर्ष, गुणवाद, भद्राला संग्रामजीत, बहुसेन, सुभद्रा, या 8 पट्टराण्यांना असे 10-10 आणि अशा प्रकारे आपल्या नातवाच्या लग्नाच्या वेळेला भगवंताने नात्यामध्ये संबंध केला. जो रुक्मी होता त्याची मुलगी करायचं ठरवलं. पा, जास्ती दिवस साल्याशी तेढं ठेवलं, पण साळा वाह्यात होता. तो नाही म्हणे, रुक्मिणी म्हणे नाही आता बनवलं, आणलं त्याला आणि त्याने ऐकलं नाही, तर शेवटी लग्नातच त्या साल्याला उडवून दिला. म्हणून रुक्मीची कन्या रुक्मवती स्वयंवराचा पण लावला होता. प्रद्युम्नानं युद्ध जिंकलं,
पण शेवटी कालांतरानं प्रद्युम्ना रुक्मवती यांना पुत्र झाला. अनिरुद्ध रुक्मिणीने आपल्या नातवाला रोचनाचा विवाह अनिरुद्धाशी ठरवला. अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी घडलेली कथा तीच परतच युद्ध. म्हणून या क्षत्रियांमध्ये धन स्त्री आणि पृथ्वी याच्यावरून कल असतो संपला. कल कशामुळे होतो? धन स्त्री आणि पृथ्वी हे जे ऐकायचं आहे. घरात कल नको असेल तर स्त्रिया धन आणि शेती यामध्ये समानता आणावी. धनामध्ये शेतीमध्ये समानता आणते पण स्त्रियांच्या गुणाशी समानता आणता येत नाही. म्हणून पाहा तुम्ही माझ्याकडे काही बाबा चार ठिकाणी फिरले नाही, एकाने सांगितलं तीच करून आणली, बाबूची कशी चांगली आहे, माझी कशी वाकडे, हे मात्र कायम झालं. त्याचं कारण आहे कुठे समानता येईल आणि कुठे विषमता येईल याचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून अध्यात्म काय सांगतो, पदरी पडलं मग हे समजलं ना, मग कशाला आई बाबांना दोष द्यायचा. आणि मार्ग रामायणाचा दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा. हे ज्यांनी गाणं लिहिलं त्यांचा प्रसंग सांगतो. एकदा यांना वयोवृद्ध झाला असताना पक्षवाद झाला अर्धांगवायू. ते त्यांच्या बागेत बसलेले होते. मुलं आले म्हणे दादा तुम्ही एवढं रामायण गायलं मग तुम्हाला रामाने असा अर्धांगवायू काय झालं? अरे म्हणे माझा रामसुद्धा भोग भोगायला आला होता, त्याने भोग भोगले मलाही भोग भोगावे. याला म्हणतात ज्ञान. मग तुम्ही इतके भागवत ऐकले, इतके भजन केले आणि देवाने काय दिलं, देव गेला वाडे असं नाही. भोग भोगताना देवाने आपली बुद्धी शाबूत ठेवली आहे हे आपलं. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया, तोच कृपा सिंधू निवारी साकडे, एरी ते बापुढे काय करी. पुढे उषा आणि बाणासूर यांच्या युद्धाची कथा आली. अशा प्रकारे बाणासुराचा सुद्धा समज दिली आणि उषेचा विवाह करून घेतला. भगवान शंकर बाणासुराला प्रसन्न होते. मग त्या ठिकाणी बाणासुराच्या युद्धाच्या रक्षणाकरता भगवान शंकर आले. शंकराचं आणि बाणासुराचं युद्धामध्ये भगवान कृष्ण आणि शंकराचं युद्ध झालं. मग हे कसं झालं तर ते त्यांच्या शिष्याकडून हे यांच्या नातवाकडून. मग त्या ठिकाणी शंकरानं बाणासुराला सांगितलं की बघ तुझ्याकरता मी युद्ध करतो पण जय होणार आहे कृष्णाचा, माझा पराजय होईल. मला जय आणि पराजय काही नाही पण तुला जर जगात मोठं व्हायचं असेल तर तू ही उषा देऊन टाक. मग बाणासुराला वरदान दिलं आणि बाणासुरानं उषा दिली. भगवंतानी अशा प्रकारचं आपल्या हरिहरामध्ये युद्ध इथे घडलेलं आहे. म्हणजे विष्णू म्हणजे भगवान कृष्ण आणि हर म्हणजे शंकर, शंकराचं आणि यांचं युद्ध. आता इथे कथा काय सांगितली की लग्नामुळे भानगडी होतात खलास. म्हणजे देवाच्या घरी सुद्धा अशा कलाने भानगडी झालेली आहे. अशा प्रकार या सगळ्या कथेंच्या मागे स्वरूपस्थिती असताना भगवंतानी आपली सगळी प्रजा 10-10-10 आणि सैन्य यांना एक दिवशी लोक शिक्षण दिलंय. ही कथा लोक बहुतांशी सोडून देतात पण ही लोक शिक्षणाची कथा आहे. त्या कथेचं नाव असं आहे नृगराजाची कथा. भगवान द्वारकेत असताना एकदा जेव्हा भगवान 100 वर्षाचे झाले, शताब्दी झाली, 25 वर्ष मुलांमध्येच राहिले, नातवामध्ये मुलांमध्ये, आणि त्यांना सनातन धर्माचं ज्ञान दिलं. पण द्वारकेमध्ये सगळी अनुकूल परिस्थिती होती
प्रत्येक वेळा यांचा जय व्हायचा. ज्या वेळा माणसाला सतत जय मिळतो त्यावेळा त्याची बुद्धी गहाण ठेवली जाते की आपल्यासारखं जगात कोणी नाही. भगवंतानी लोकशिक्षण देण्याकरता एक प्रसंग आणला आहे. एकदा सांबादी पुत्र हे उन्हाळ्यामध्ये खेळत असताना एका विहिरीमध्ये सोन्याचं शरीर असलेला सरड्या दिसला. असा सरड्या कधी दिसत नाही, मग हा आहे कसा हे पाहायला गेले तर त्यांना ते समजेना म्हणून देवाला बोलवलं. देव आल्याबरोबर सरड्यानं देवाच्या अंगावर उडी मारली, देवाच्या चरणाला स्पर्श केला आणि सरड्याचा राजा झाला. तो होता नृगराजा. राजाला देवाने विचारलं तुला हे सरड्यारूप का प्राप्त झालं, म्हणे रोज मी एक गोदान करीत होतो, त्या दानामध्ये दोन हट्टी ब्राह्मण आले, मी पहिल्या दिवशी ज्याला गाय दिली तीच गाय माझ्या गोठ्यात आली, माझ्या माणसांनी लक्ष न देता ती दुसऱ्याला दिली. पहिला आला तो म्हणे माझी, हा म्हणे माझी. मी दोघांना सांगितलं एक कोणीतरी घ्या, बाकीच्यांना शंभर शंभर गाय. दोघांनी माझं ऐकलं, मी श्राप दिला की तू सरड्या हो, पण दान केल्यामुळे माझं शरीर सोन्याचं झालं पण जन्म मात्र हा मिळाला. कशामुळे मिळाला? तर त्या लोकांची मी शेवटी तिरस्कारानं निंदा केली. भगवंताने आपल्या सगळ्या पुत्रांना सांगितलं की तुम्हाला द्वारकेमध्ये सौजन्य सुख आणि शांती पाहिजे असेल तर कोणत्याही संताचा छळ करू नका हे समजवलं. पण विनाश काले विपरीत बुद्धी, म्हणून ग्रंथामधून काय शिकायचंय आपण आपल्या मुलाला सांगायचं, पैसे कमवायचे पण मुंड्या मोडू नको. बस जर हे समजलं तळतळा आणि तळमळ दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आज जगामध्ये तळमळत आहे लोक, मुलाच्या बापाच्या तोंडावर मुलीची आई आमच्या समोर ज्योतीच्या समोर विचारते तुम्ही पुण्याला मुलाच्या घरी म्हातारपणी राहणार आहात का? आता तो तळतळणाने बाप आणि त्याची माय अशी नवरीची माय भेटते आपल्याला आणि ती म्हणते दादा लग्नाला जरूर या, म्हटलं आलोच बहीण. सरळ विचारते ती माझ्या जमात हे पुण्याला राहणार आहे का? तुमचे कान बसले नाही? त्यांचा मुलगा आहे, सासू जावायच्या बेसिंगमध्ये भांडे घातलेले फोटो पाहिले मी, त्यावेळी आईने बरोबर काढलं असं ट्रूच. म्हटलं का काकू तुम्ही कधी इतकं कोपऱ्यातून काढणार? म्हणे ती तिकडे होती, मी संडासकडे होती. असं मान काय? अरे भागवताला एवढ्या गरज आहे की ग्राउंडवर मग हात नाही मॅ हरिभक्ती हे आमच्या लहानपणी एक कीर्तनकार होते बारसुबुवा म्हणून, ते नेहमी असंच म्हणायचे लोक किती भक्ती करू काय पण ढडण ढडण हनुमंत आणि खेडीची पोरं मला बाबा म्हणतात असंच करतात. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या? सगळी भक्ती करतील पण स्वार्थाचा वेळ आला की बदलून. मग हे या ग्रंथातून घ्यायचं आपल्याला. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत ही करमणूक झाली. आपुल्या हिता असे जो जागता माता पिता. पहा तुम्ही नातवांना जरूर मंदिरात जाणार पण त्यांना देवी गणपती याचं महत्त्व सांगा. कशाकरता देवळात यायचं आहे, देव कशाकरता आहे, देवाला केल्याने काय होतं हे त्यांना तुम्हाला समजलं. आता शाळेत शिक्षकांना हे करावं लागतंय. हे जे गणपती उत्सव त्याच्यानंतर हे दही अंडी मुलांवर बिंबवताय ते, त्यांनी बिंबवल्यावर हे मोबाईल पाहत आहे माझं ते कसं काय होईल ते. मग आई वडिलां आणि एक मुद्द्याची गोष्ट अशी शाळेत गेल्यावर शिक्षकाला सांगतात हो तुमचं लक्ष नाही या पोरगा काही शिकत नाही.
आधी चार तास त्या शिक्षकाजवळ राहतो पण बाकीचे तास तूच जर राहतो त्याचं काय फी भरता म्हणजे शिक्षकांना असं समजतं ते की विचारतच होय नाही असं नाही ते चार तासापुरतं त्यांच्याजवळ राहतात पण 24 तास तर तुमच्याजवळ आहे ना 24 वर्ष तुमच्याजवळ आहे तो तुम्हाला तुमच्या मुलावर एक बिंबवणं भाग आहे देऊळ कशाला म्हणतात गणपती कशाला म्हणतात मारुती कशाला म्हणतात हे कशाचं दैवत आहे काय हे तुम्ही त्यांना समजवलं पाहिजे आणि समजवण्याच्या वयातच समजवलं पाहिजे देवाने कसं समजवलं बा पण ही मुलं मर्यादेच्या पलीकडे कालीन संपत्ती उपभोग द्वारकेत जास्त आज तुम्ही सुद्धा मुलांना उपभोगाच्या वस्तू सर्रास पुरवताय काहीच कमी पडू देत नाही मग त्या उपभोगाच्या वस्तून त्यांच्यामध्ये निर्माण होणारी जी वृत्ती आहे ती आपल्याला थांबवता येत नाही पुण्याला शिकणाऱ्या मुलांची अशी परिस्थिती आहे आई मला सांगते दादा तो 2 दिवस सुट्टीवर येतो सगळं मित्रांना भेटायला बोलू पाठवतो तिथून फोन करतो हे हा डबा तयार ठेव हा चिवडा तयार ठेव अमुक ठेव आणि 9 बस असते म्हणे संगीतम तो 8:45 घरात येतो जेवाचाही डबा घेतो आणि सगळं सामान घेतलं गाडीत बसतो 2 दिवसाच्या सुट्टीत फक्त 1/2 तास माझ्याजवळ थांबतो लक्षात ठेवा तो 2 दिवस येतो पण इथल्या मित्रांमध्ये तिथल्या मित्रांमध्ये राहतो मग आता या आईचे आणि वडिलांचे हातपाय किती त्याला मदत करतील लक्षात ठेवा तर हा कुठे अटकला आहे का हे ते पंचांगकर्त्याकडे ज्योतिषाकडे विचारायला येतात आता तुमच्याजवळ इतक्या दिवस अटकलेला पुण्याला जाऊन पाहणं जरा अचानकपणे जाऊन आम्हाला कुठे वेळ आहे ती शाळेत मी शाळेत आता बुवा काय जाळ्यात असं नाही तुम्हाला तिथे गेलं पाहिजे पाहिलं पाहिजे आपण नुसतं द्रव्य पुरवतो द्रव्यानं शिक्षण होईल तो प्रोजेक्ट विकट आणून हजर करून देईल पैशाने पण त्याला प्रोजेक्टची विद्या जमणार नाही याकरता शिक्षणात आपण सहभागी झालं पाहिजे तुम्ही प्राध्यापकाचं ऐकत नाही शिक्षकाचं ऐकत नाही आणि गुरुजीचं ऐकत नाही त्यामुळं त्या नाशिकच्या शाळेने मोबाईल जमा केले ना शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे किती लोक कुरकूर करताय बघा म्हणजे चांगला उपक्रमाला हाणून पाडण्याची तयारी आहे वर्गात नाही शिक्षकाजवळ पण नाही आणि कोणाजवळ पण नाही तर मॅच असलं की शिक्षकी पाहत आणि विद्यार्थी पाहत असं तर ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आता भगवंतानी सांगितलं ही मुलं सोरटी सोमनाथला एक तीर्थ आहे त्या तीर्थावर भगवान द्वारकेत राहत होते म्हणून 200 किलोमीटर द्वारकेपासून संत मंडळी राहत होती प्रभास पट्टन या प्रभास पट्टनचा जो हा पट्टा आहे हा सुरतपासून सुरू होतो तर थेट प्रभास पट्टनपर्यंत आता समुद्रामध्ये अशी त्याला मर्यादा सापडलेली आहे तर हा जो भाग आहे हा श्रापापासून वंचित आहे म्हणजे जो श्राप लागलेला आहे ऋषी लोकांचा तो इकडच्या भागाला आहे आणि तो सगळा पट्टा म्हणून हे ऋषी लोक त्या प्रभास पट्टनमध्ये राहत होते तर या प्रभास पट्टनमध्ये द्वारकेतले मुलं जायचे आणि गेल्यानंतर साधू संतांची छेड काढायची डोळ्याला पट्ट्या बांधायच्या साधू संतांची छेड करायची पोटाला फडके बांधायचे माणसाच्या आणि विचारायचं या मुलीला काय होईल एक दैदिप्यमान तेजस्वी ऋषी बसलेले होते त्यांनी काहीच विचार केला नाही याच्यात तुमच्या पोटी नाश होईल ही नृगराजाची कथा सांगितल्यावर सुद्धा भगवंतांच्या मुलांचं वागणं सुधारलेलं नाही भगवंतांनी पाहिलं धर्माचं रहस्य न कळाल्यामुळे
नाश हा ओढवणार म्हणजे ओढवणार. त्यावेळेस हे राजा भगवान एकदा नंद यशोदा माता पितांना भेटण्याच्या इच्छेनं गोकुळामध्ये जातात आणि 2 महिने राहतात. एवढा सगळा परिवार सोडून, कारण स्वकीय आप्त आणि स्वकीय याच्यातला भेद समाजाला दाखवण्याकरता. द्वारकेतले लोक जे आहे ते स्वकीय आहे आणि गोकुळातले लोक भक्त आहे. भक्त लोक भगवंताचं पूर्ण ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात, स्वकीय लोक आचरणात आणण्याचा प्रयत्न. पा, काही शिक्षक असतात, त्यांचा कितीही मोठा विद्यार्थी हो, सर दिसले की स्टेशनवर, सर मी आलो. अरे कुठे तू? मी आता दिल्लीला आहे, हेड ऑफिस सांभाळतो, तुमच्या कृपे मिळेल. मुलगा बरोबर असतो त्यांचा, बरं, शिक्षकाचा मुलगा बरोबर असतो, तो त्या स्टेशनवर त्या गुरुजींच्या पायावर डोकं ठेवतो आणि सर काही काम असेल तर सांगा, हे माझं कार्ड आहे, दिल्लीला आले तर मला फोन करा. आणि हा मुलगा बिलकुल किंमत देत नाही बापा. त्यावेळेस त्या बापाला म्हणजे शिक्षकाला अतिशय वाईट वाटत असत. ते शिष्य आहे आणि स्वकीय आहे. स्वकीयांना किंमत नसते आणि भक्तांना आणि शिष्यांना किंमत, कारण त्यांनी ज्ञान ग्रहण केलं आहे कोणी विद्यार्थ्यांनी आणि भक्तांनी भगवंताचं प्रेम ग्रहण केलं. स्वकीय प्रेमही ग्रहण करत नाही आणि ज्ञानही ग्रहण करत नाही. म्हणून शिक्षकाला आपले मुलं जर कमी असतील तर त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर न्यायला इच्छा नाही. म्हणून ते म्हणतात घरच्या लोकांचा द्वेष करता आणि बाहेरच्यांना कसं जवळ घेता, आता त्यांचे गुण यांच्याजवळ येतात. लक्षात ठेवा, कोणताही शिक्षक असो, कोणी गुरु असो, कोणी संत असो, स्वकीय आणि भक्त परमात्म्यावर सुद्धा आलेले. जेव्हा परमात्मा 2 महिने तिथे गेले तेव्हा गोकुळात जसा आनंद तेव्हा होता तसाच 2 महिने आनंद होता. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करतात, गोकुळीची या सुखा अंतपार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ल्या नरहरी. काय करत? करती कथा गाती गाणे, कथा आणि गाणे. म्हणून माणसाला परमार्थाचा आधार असावा. जो तो परमार्थी शिक्षक असला आणि परमार्थिक संत असला तर त्याला मात्र त्याचं दुःख होत नाही, स्वकीय असो का आप्त असो. तुम्हाला परमार्थाचा जर आधार नसेल तर मात्र तुम्हाला रडतच बसावं लागेल. म्हणून आधार कोण आहे जीवाचा? तो विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन आहे, आधारो निधरो धाता विधाता धातु उत्तमा. परमात्मा ज्या जीवाचा आधार आहे. तुम्हाला असं वाटतं आपण बद्रीनारायणला गेले की दिवस सुधरतील, नैमिषारण्यात गेले की दिवस असे सुधरत नाही, भटकंतीने दिवस सुधार. एकदा जाऊन पाहून घ्या ठीक आहे, पण वारंवार गेल्यानं भाग्य सुधारणार नाही. बहु हिंडता सौख्य होणार नाही, पैसे जातील. आणि एक गोष्ट आहे बघा, एक ब्राह्मण होते, त्यांच्या नशिबामध्ये मान आणि धन नव्हतं. त्यांच्या पत्नीला नेहमी वाटत, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपल्या पतीची प्रतिष्ठा वाढावी, साधित आहे. ते म्हणे आज राजा दान देतोय तुम्ही जा. म्हणे बघ, मी तिथे गेलो ना की तिथे माझं प्रारब्ध काहीतरी कुचेष्टा करेल, त्याच्याऐवजी मी जात नाही. जा ना म्हणे, एखाद दिवशी तर माझा ऐका. हा गेला तेव्हा गावातले 2 याचे हितशत्रू तिथे बघले, राजे आज कधी नाही होणार, येत आहे, यांना 2-4 प्रश्न विचारा. म्हणे मग कोणते प्रश्न विचारू? आम्ही सांगतो ते विचारा म्हणा, की तळ हातावर केस का नाही आहे. आले ब्राह्मण, काय भूदेवान हे दान घ्या, पण माझे 2 प्रश्नांचं उत्तर सांगा. म्हणे काय प्रश्न आहे सांगा, मला सांगता येईल तर मी सांगेल. म्हणे माझ्या हातावर तळ हातावर केस का नाही?
तुम्हाला तुमच्या वडिलांनी दान दिले त्यामुळे तुमचे चिकन झाले त्यामुळे तुमच्या हातावर केसरी मग तुमच्या हातावर घेतले तुमच्या बापानं दिले आमच्या बापानं घेतले आमचेही चिकन झाले मग या दोघांचे काय झाले तुमच्या बापानं दिले आमच्या बापानं घेतले यांना काही मिळालं नाही म्हणून हे हात सोडत राहिले म्हणून बुद्ध लक्षात आला गोष्ट गमतीची आहे गोष्ट गमतीची आहे असं या अशा गोष्टी जेव्हा सांगते माहिती आहे ना वेळ झाला की म्हणजे तुमचं मन साडेपाच वाजले अशा वेळा मनाला थोडशा अशा चुटका फटका गुटका आला की माणूस टाईमपास करतो तर असं यांनी हात चोळले म्हणून यांच्या हातावर नाही आता तिन्ही गोष्टीवर याला काही उत्तर नाही पण दिलं कसं आहे कुशाग्र बुद्धी बिरबलाची उदाहरणं सुद्धा असेच आहे म्हणून पुराणातल्या गोष्टी सांगता पुराणातल्या गोष्टी घेतात मग तुमच्या गोष्टी आता ह्या सांगायच्या वर्तमान स्थितीतल्या सांगण्यासारखा इतिहास हा घडवता आहे का कलियुगात इतिहास काही सांगण्यासारखंच राहत नाही ना तीर्थ ना क्षेत्र ना राज्य ना काही ना काही काही म्हणून त्यावेळेस अशा प्रकारे भगवंतानी अनेक कार्य केले त्यावेळेस जांबवती पुत्राचा स्वयंवरामध्ये दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिचं हरण केलं भीष्मादित कौरव क्रुद्ध झाले सांबाला बंधनात टाकलं नारदानं ही वार्ता द्वारकेत सांगितली हस्तिनापुरामध्ये बलरामदादा गेले हस्तिनापुरामध्ये बलरामदादा गेले संतापाला ऐकलं नाही नांगर घातलं सगळी पृथ्वी अशी मूर्ती करून टाकली हस्तिनापूर म्हणजे दिल्ली असं वाकडा आहे आजही तसंच आहे म्हणून ते म्हणतात बलरामाला सगळे घाबरले आणि बलरामाने सांगितलं चला मुलगी द्या परत घेऊन आले तरी बलरामदादांचं कौरवांबरोबर प्रेम जास्त एक लक्षात ठेवा भगवंताचं चातुर्य आणि बलरामदादाचं कार्य यात फार फरक आहे परमात्मा सर्वांगीण विकास करू इच्छितात बलरामदादा सर्वांगीण विकास करू शकत नाही कारण बलरामदादा शब्दब्रह्म आहे शब्दाने पा सगळे वसुदैव कुटुंब असं म्हणतात पण सगळ्यांना समान भागवू शकतात का म्हणून काही शब्द बोलासारखे आहे जेव्हा काही रथ हे निघते ना कोणाची जीप ज्याप्रमाणे अर्जुनाचा रथ चालला होता त्याप्रमाणे भाऊंची जीप चाललेली आहे आता कसं काय तो त्याची असं आहे कर्मण्येव अधिकार असते कुठेही श्लोक वापरून टाकतात ती LIC म्हणते योगक्षेमम व्हा मेन पैसेच नाही भरले तर योगक्षेम कुठून व्हायला दे हे काही काही शब्द जे उचललेले आहे ना हे कामापुरते सत्यमेव जयते सत्याने वागायचंच नाही स्टॅम्प मात्र त्याचा राहायचा सत्यजीत आहे लबाडी करतो कसं काय होईल ते म्हणजे हे शब्द जे आहे हे गुळगुळीत झाले कलियुगामध्ये म्हणून याचे वापरणं मोठं कठीण आहे पुढे सांब जांबवतीचा पुत्र हाही पराक्रमात निघाला आणि त्यानेही असे पराक्रम केले सांगण्याचं तात्पर्य असं की भगवंतानी सगळ्या गोष्टी उत्तम केल्या एकदा देवऋषी नारदांना असं वाटलं की भगवान द्वारकेमध्ये राहत आहे 25 वर्ष तर द्वारकेमध्ये एवढ्या कुटुंबियांमध्ये परमात्म्याचा परमार्थ होतो किंवा नाही पा संतांना काळजी काय मनुष्य देह धारण केल्यावर माणसाकडून जसा संसार होतो तसा परमार्थसुद्धा व्हावा म्हणून एकदा भगवान द्वारकेमध्ये असताना रुक्मिणीच्या राजमंदिरामध्ये देवऋषी नारदांनी प्रवेश केला तेव्हा भगवान स्वतः देवाचं अर्चन करीत होते देवाच्या अर्चनानंतर या नारदा कुठून आले कसे आले काय आले पूजा अर्चना झाली लगेच नारद सत्यभामेच्या मंदिरात गेले
तर सत्यभामेच्या मंदिरामध्ये सत्यभामेनं एक व्रत केलं होतं, त्याचं उद्यापन चाललं. तिथे हवम हवन करत होते, या नारदा कुठून आले कसे आले. लक्ष्मणाच्या राजमंदिरात गेले तर तिथे नातवाबरोबर खेळत होते, परमात्मा घोडा झाले होते, नातू अंगावर बसला होता आणि देवाचे कान धरत होता. म्हणून काहो देवा हे म्हणे, मग नातू झाला की असं करावं लागतो. मग नारदाने एकदम सभेमध्ये गेले तर अक्रूर उद्धव यांच्याशी चर्चा चालली होती, तिथेही नारदाचं पूजन केलं. भगवंताने पाहिले आई वडिलांकडे जाऊ तर आई वडिलांचे पाय दाबत होते. संध्याकाळपर्यंत नारद फिरतच राहिले. पुन्हा यांनी पाहिलं रुक्मिणीच्या राजमंदिरात यावं तर भगवान तटस्थ बसलेले होते. नारद आल्यावर नारदाला दूध दिलं. देव फक्त दुपारीच देवाचे 56 भोग, रात्री भोजन नव्हतं. पण रात्री नारद कीर्तन करायचे, भजन करायचे, त्या भजनाचं आनंद देव घ्यायचे. आज नारद 16,000 घरं फिरल्यामुळे त्यांचं डोकं बंधन करत होतं, ते झोपून गेले. सकाळीच कोंबडा आरवतो त्यावेळेला देव उठायचे. गोमतीवर नदीवर स्नान कराने पिंपळाच्या झाडाखाली ध्यानमग्न व्हायचे. तुम्ही द्वारकेला गेलात तर समुद्रामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, देवाच्या मंदिरापासून असं अंतरावर तिथे पूजेला जायचे महादेवाच्या, आणि आल्यानंतर दान धर्म होम हवन करून मग सभेत या. नारदाने विचारलं देवा तुम्ही एवढे लवकर उठले, म्हणे आंघोळ कुठे गेली, म्हणे गोमतीवर. म्हणे 16,000 स्त्रिया एकही पाणी देत नाही. नारदा परमार्थ करायचा असेल तर दुसऱ्यावर अवलंबून राहायचं. रुक्मिणी पाणी देणार म्हणजे तिचा नौकर आधी आला पाहिजे, मग ती आंघोळ करेल आणि मग ती मला पाणी देईल. आपल्याला ती चालत नाही म्हणे, मग तुमचे कपडे तुम्ही धुवून टाकले म्हणे पाहिजे वाळताय. राज कपडे नंतर घालेले मी, पण माझे कपडे वाळताय. ध्यान केलं म्हणे हो, कोणाचं ध्यान करता म्हणे आत्मस्वरूपाचं. मी कुठून आलो, मला काय करायचंय, माझे 25 वर्ष राहिले, आता पुढचा कालावधी कसा घालवायचा आहे, त्याचं चिंतन चाललं आहे. म्हणून विद्वान लोक पूजा अर्चा झाल्यानंतर आपली रोजनिशी पाहतात, काल काय झालं, आज काय करायचं आहे, काल काय झालं आणि आज काय करायचं, कालचं काम कुठपर्यंत आलं. सकाळीच चिंतन करतात ब्रह्ममुहूर्तावर, कारण सकाळच्या बुद्धीमध्ये उज्ज्वलता असते. जशी जशी वेळ जाते तशी बुद्धीची उज्ज्वलता अर्थाकडे वळते, फायद्याकडे, अर्थप्राप्ती. सरकारी नोकऱ्यांची कंटाळ्याकडे वळते, वारल्या शाळेला जावं लागेल आता, काही खरं नाही. तर कर्मचाऱ्याची उज्ज्वलता वेगळी, साहेबाची उज्ज्वलता वेगळी, व्यापाऱ्याची उज्ज्वलता वेगळी, राजलोकांची उज्ज्वलता वेगळी. आपल्याला काय करायचं आहे, जनहिताय चिंतन करायचं आहे. आपण पेपर वाचत बस, आज इकडे दरोडा पडला, तिकडे अमुक झालं, ते नंतर करा. दुपारी 2:30 जेव्हा विश्रांती आहे तेव्हा पाहिजे, लगेच पोट टाकत बसतात. उज्ज्वलता आणायची असेल तर कार्यदक्षपणा लक्षात आणला पाहिजे. जोपर्यंत कार्यदक्ष होत नाही मनुष्य तोपर्यंत त्याचं लक्ष स्थिर नाही. भगवान हे शिकवत आहे भागवतामध्ये. नारदा अरे मी रात्रीपासून उपाशी आहे, म्हणे देवा तुम्ही दूध घेतलं नाही, माझं दूध हे पेय नाही, माझ्या भक्तांचं भजन हे माझं भोजन आहे. आणि मग नारद नापास झाले की आपण देवाची परीक्षा घ्यायला आलो आणि आपण परीक्षेमध्ये नापास झालो. भगवान एका घरात स्नान करतात, कुठे पंचमहायज्ञ करतात, कुठे ब्राह्मण भोजन घालतात, कुठे राजमंत्र्यांशी कसं बोलतात, हे सगळं नारदाने पाहिलं आणि विधिवत कर्म चाललेलं आहे या आनंदाने निघून गेले. उद्धवाशी चर्चा केली, राजसू यज्ञाची धर्मराजाने तयारी केली, तिकडे गेले, जरासंघाचा वध करून घेतला आणि उत्तम कार्य करून पांडवांना सुखाचं राज्य दिलं. धर्मराजाच्या राजसू यज्ञामध्ये नारदाकडून प्रवचन करून घेतलं आणि धर्मराजाला स्वधर्माचं काम सांगितलं. महाभारताच्या युद्धाच्या वेळेला बलरामाला तीर्थयात्रेला पाठवून
उत्तम प्रकार कौरवांचा संहार करून पांडवांचं रक्षण करून घेतलं आणि भगवान 112 वर्षाचे झाले. आता थोडा कालावधी राहिला देवाचा. त्या कालावधीमध्ये देवानं आपलं असं चिंतन ठरवलं की आपल्या आयुष्यात कोणाला मदत करायची शिल्लक राहिलेली आहे. वा निवृत्त झाल्यावर सुद्धा आपल्याकडून आपल्या स्वकीय आप्त तो देवाच्या लक्षात दोन लोक आले. एक तो विदुराला आपण काही दिलं नाही आणि दुसरं सुदाम नावाच्या आपल्या मित्राला. कथा आली ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. आपल्या मित्राला आपण काही दिलं नाही. आपण गुरुच्या घरी विद्या ग्रहण केली आणि गुरुच्या घरी विद्या ग्रहण करून दोघांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला, पण आपण त्याच्याकडे पाहिलं नाही. आता मित्र विदूर सुद्धा भगवंताचे भक्त आहे, पण मित्रवत भक्त आहे. कारण विदूर हे नीती सांगून समाजात धर्माचं काम करीत होते. धृतराष्ट्रासारखा लबाड भाऊ आंधळा त्याला धर्मच सांगत होते, घाबरत नव्हते. म्हणून ते धर्माचं काम करतात. सुदाम कोणता धर्म करतात? तर ब्राह्मणाचा ब्रह्मवित्तम धर्म तो सुदाम पालन करीत होते. म्हणून असा ब्रह्मवित्तम ब्राह्मण जो आहे त्याचं पूजन आपल्या हातून झालं पाहिजे असं चिंतन केलं. आणि म्हणून सुदाम अगदी द्वारकेच्या निकट जवळ राहत होते, पण 75 वर्ष होऊन गेले तरी सुदाम एक दिवस द्वारकेला गेले नाही. आपली चिंता भगवंताच्या कानावर निघाली. म्हणून सुदाम चांगला भाव, पत्नीचं नाव आहे सुशीला. ज्याचा भाव चांगला असतो ना तो मित्राला भेटल्यावर दारिद्र्य सांगत नाही. अरे तुझी भेट झाली, आनंद झाला, चल आपण थोडंसं चहा पिऊन घेऊ. कारण त्याच्याजवळ काही नसतो, तो चहावर आपल्याला समारोप करतो. दोन मित्रांच्या भेटीमध्ये भेट महत्त्वाची आहे. एकमेकाला काय खाऊ घालता याचं महत्त्व नाही. पण रामाची शबरीची भेट झाली आहे. बोर आहे पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र पुष्प फल पाणी जल देवता शंकर आहे म्हणून जल शिवप्रिय. तुम्ही जे द्रव्य वगैरे टाकताना हे काही देवाला लागत नाही, ते समर्पण करता. तुम्ही व्यवहार रूपी द्रव्य समर्पण करायचं असत. दोन अध्यायामध्ये 81 आणि 82 सुदाम चरित्राचा उल्लेख आला आहे. ब्रह्मपुरी नावाचं गाव, त्या ब्रह्मपुरीमध्ये सुदाम आणि सुशीला हे गृहस्थाश्रम. वर्तन द्याचे स्तुत्य बहु चांगले, अतिथीचे मन नाही भंगले. आल्या अतिथा अन्न देणे नेम असा साधिला, म्हणती जन तपोनिधी हा भला. तपोनिधी, काही लोकांचा गृहस्थाश्रम अगदी छोटा असतो पण ते तप असतो जो येईल. म्हणून यांनी आयाचित वृत्तीनं भिक्षा मागावी. आयाचित वृत्तीनं म्हणजे आपल्या दारापुढे उभं राहायचं 12-12:30 भिक्षापात्र आत हातात घ्यायचं. ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही. आपल्या दारात येऊन लोकांनी भिक्षा घातली पाहिजे. कलियुगात आयाचित वृत्तीचा नेम नसताना गल्लीत चालायचं, कोणाच्या दारापुढे उभे नाही राहायचं. चालता चालता जो गल्लीत येईल त्याची भिक्षा घ्यायची, दारापुढे नाही जायची. याला आयाचित म्हटलंय. तर असं व्रत चालू केलं सुशीला आणि सुदाम. पण काय व्हायचं, प्रारब्ध कर्मगती असल्यामुळे भिक्षा कमी मिळायची, उदरनिर्वाह व्हायचा नाही. दोघंही एकच वेळा जेवायचे, अतिथी सत्कार करायचे, आलं तर नैवेद्य वैशव देवाची पूजा, षोडोपचार पूजा, देव ऋषी तर्पण इत्यादी करायचं आणि भिक्षेत राहायचं.
दोघांना वस्त्र सुद्धा कमी होती, अंगवस्त्र एकेकच होत. हा कलियुगामध्ये वस्त्राचा दुरुपयोग झालाय. आता तुम्ही सगळे बसले ना, तुमचं मी सांगतो, 80, 90, 150, 200 साड्या आहे, पण अजूनही मन काही विटत नाही. त्या साड्या विटून चालल्या, अजूनही विणीने हलकं पातळ गेलं की फेकून आणावं असं वाटतं. मरून तर गेली, काही देऊनही गेली. म्हटलं एवढी पोरगी दिली ना तिने, सगळ्यात देता. ज्या माता पितांनी, एकदा मी काशीला गेलो होतो, तिथे एक विद्वान ग्रस्त होते, ते संसाराच्या नावाने असेच बोलायचे. मी त्यांना म्हटलं, काहो संसारातसुद्धा मंथन केलं तर संसारात आधी वाईट अनुभव येतात, म्हणजे विषय. कन्या होते म्हणजे कन्यारत्न, पुत्र होतो म्हणजे पुत्ररत्न. 75 वर्षाचं झालं की अमृत महोत्सव, अमृत महोत्सव म्हणजे हो म्हणे झालं आपल्या लक्षात येत नाही. म्हटलं लक्षात आणून घ्या ना, संसार वाईट का काय. मुलगी डॉक्टर झाली झालं रत्न, मुलगा इंजिनियर झालं झालं रत्न. आपल्याला काही देता नाही, आता ते जाऊ दे देता नाही, पण रत्न आहे ते. सरळ लिहिलं जातं ज्योतिष, कन्या रत्न प्रसविता, पुत्र रत्न, संसारात सुद्धा रत्न आहे. एकमेकाचं पटत नाही, विषय आहे. म्हाताऱ्या झाली भानगड करता विषय आहे. अमृत 75 वर्ष झाले, अमृत महोत्सव आहे, पाहिजे काय संसारात. लोकांचे घरं झालं तुम्ही जळता, त्याला इलाज काय. होळी आहे मग जळता. दिवाळी पहा ना, आपल्या विचारानं दिवाळी पहा, होळी का पाहता. लक्षात आलं पाहिजे, किती सण वार घेणं देणं उत्सव हे संसारातच आहे. संन्यासाला काय असणार आहे, वानप्रस्थाश्रमाला काय असणार आहे. आपण या संसाराला नेहमी वाईटच म्हणतो, त्याच्यात विचार करण्यासारखं खूप आहे. जर आपण विचार केला तर जगात आपण त्या मानाने खूप ठीक आहोत. हे तर अर्थावर अवलंबून आहे, घरदार घेणं देणं पैशावर अवलंबून आहे. आज नवीन काचाची खिडकी बसवली तर चकपक वाटते, 2 वर्षानं तीच टाकून द्यायची वाटणार आहे. कारण हा जंजाल आहे, कशाला महत्त्व द्यायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. अजूनही लोक सुदाम झोपडी नाव देत आहे, त्या सुदामांच्या पर्णकुटीचं आज जगामध्ये नाव आहे, सुदाम कुटी. मग कोण राहिलं जगामध्ये. सुदाम म्हणजे चांगला भाव, सुशीला म्हणजे सद्बुद्धी. परमात्म्याकडे सुशीलाला असं वाटायचं की यांनी देवाकडे जाऊन काही मागावं, पण सुदामांनी पत्नीला सांगितलं, अगं मागण्याकरता त्याच्याकडे जायला काही गरज आहे का. त्याला कळत नाही का, पण त्याला या अवस्थेत आपल्याला त्याच्याकडे न्यायचं आहे म्हणून तो आपल्याला ठेवतो. संतती झाली, सुदामांना दूध मिळेना. आता तुम्हाला सगळं पदार्थ मिळतात, नाही तर पूर्वी काळी भातसुद्धा मोठ्या प्रसंगाने मिळे, पोळी मोठ्या कष्टाने मिळे, सगळे भाकरी खायचे आणि मुलं पोळी खायचे, सणावाराला भात मिळाला. आता तुमचा भात त्या कचऱ्याच्या कुंडीवर जातो, कुकर सहित उलटा, इतकं वाया घालवता तुम्ही. मोरी वाटे तुरी एकच बनवती, पण आता मोरी वाटे सगळं जातं. लक्षात ठेवा, पुष्कळ दिवस चांगले आहे, आता कोणी तसा उपाशी झोपत नाही. पूर्वी 2 दिवस उपाशी राहत लोक. कलिकाल तसाही वाईट आहे आणि असाही चांगला आहे. आज कलीमध्ये धर्म आहे, म्हणून त्या कोरोनामध्ये लोक सकाळच्या वेळेस गरीब लोकांना जेवण द्यायला यायचे एवढ्या कोरोनात. त्या रोडवर लोक भाज्या पुऱ्या घेऊन उभे राहायचे, झाडणाऱ्यांना लोक चहा द्यायचे. सगळ्या ठिकाणी सरकार पुरे पडलं नाही, धर्म होता म्हणून लोक रस्त्यावर आले. प्रसूतीच्या बाया घरामध्ये प्रसूत झाल्या, न्हावी लोकांनी फुकट दाड्या करून दिल्या तोंडाला फडके बांधून. हा धर्मच रस्त्यावर उपयोगाला पडला. धर्म नसता तर आणखीन हाल झाले असते. धर्म होता म्हणून चिता जाळल्या गेल्या.
नाही तर त्या लोकांनी सांगितलं तर आम्ही नाही जाणार, सरकार काय करू शकलं असतं. आज जगात धर्म आहे म्हणून ही व्यवस्था आहे, आपण धर्माला धारण करीत नाही. स्टेशनवर गार पाणी बर्फ टाकलेलं तुम्हाला कोणाच्या नावावर मिळतं? धर्माच्या नावावर. पानपोय कोणाच्या नावावर? घरात म्हातारे झोप पाणी भरतात नंतरून झोपलेले असतात. तुमचाच पोरगा गुर अन बाप नळी लावतो. पहा जरा उघडा डोळे. तुमच्या मुलांना मध्ये धर्म असता तर बापाला उठू दिलं. आईच्या घरात धर्म. पहा जरा आईला काय काम आहे तेवढं पाणी बी भरू शकत नाही का? लक्ष द्या, पाणपोईमध्ये गार पाणी मिळायला लागतं धर्माच्या नावावर. अजून जगात धर्म आहे. धर्माचा एकच पाय आहे. धर्माला चार पाय आहे, सत्य, दया, दान आणि तप. तर कलियुगामध्ये दान रूपी पाय उभा आहे आणि तीन पाय लागला आहे धर्म. म्हणून हा धर्म आहे म्हणून आज जगात दान होतं, रक्तदान, अवयवदान. लहान बहीण मोठ्या भावाला किडनी देऊन टाकते, पत्नी किडनी देते आहे, बाप किडनी देतो आहे, मुलगा किडनी देतो आहे, दान, डोळे दान देत आहे. एक धर्माचा पाय आहे म्हणून दान चालू आहे. तुम्ही पैसे घेऊन मतदान करताय, जे दान निष्फळ करायला पाहिजे तिथे पैसे घेताय. दानाचं महत्त्व लक्षात ठेवा. दानच शिल्लक आहे, सत्य शिल्लक नाही, तप शिल्लक नाही, दया शिल्लक नाही, पण दान आहे. मोठे मोठे दवाखाने दानावर चालू आहे, कारण ते धर्मात सांगितलंय की गोर गरिबांना दिल्यानं परमात्मा आपल्याला देतो, एवढ्या अक्षरावर आज लोक देत आहे. धर्म आहे म्हणून धारण होत आहे. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता हा सत्य धर्म पाळत होता सुदाम. म्हणून सुदामांच्या पत्नीनं पुष्कळ वेळा सांगितलं, तिचं समाधान करून दिलं. शेवटी देवानं पाहिलं आपल्याला काही केलं पाहिजे, आपल्याला पवित्र ब्राह्मणाची पूजा करायची आहे. म्हणून भगवान सुदाम घराच्या बाहेर गेले असताना दारापुढे एका संन्यासाचं रूप घेऊन उभे राहतात. ओम भगवती भिक्षांदही. सुशीलनं पाहिलं घरात तर काही नाही, पण आपल्या घरी मागायला कोण आला बिचारा नवीन? देव म्हणे मीच उभा आहे. स्वामीजी दान आणते आणि भांडं उलटं केलं, म्हणजे हाताने दाखवलं घरात काही नाही आहे, तोंडानं बोलले नाही की घरात काही नाही. स्त्रियांनी नाही असं म्हणू नये, काहीतरी कृती करावी आणि काम करावं. त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही चहा प्याला, दूध नसलं तर काय सांगा काय त्यांना? जिथे तिथे चहा पिता माझी आजचं सरबत पाजते असं नाही म्हणत, ते दूध नाही आहे पण मस्त सरबत करून देते. काय चहा ठेवू, दूध आणायची बंब पडते तुमची असं बोलणारी कर्कशा. काही पाहत नाही काही, तो माणूस गेल्यावर अशी काढते बिचारी तर तो अर्धच खातून रस्ता धरतो. सुशीलेने कृती केली, देवाने पाहिलं की हिला द्यायला काही नाही, काही नाही घरात. म्हणे मग पाणी तरी दे माता, म्हणून मृत्तिका पत्रात पाणी घेतलं पात्रात. तर भोळ आली, पाणी कमी सांडून गेलं, भांडं फुटून गेलं. भगवंताने पाहिलं की हेही देता येत नाही, म्हणे माई तुझ्या पतीला द्वारकेला पाठव, एवढं तरी वचन दे. म्हणाले मी प्रयत्न करील, वचन देत नाही. भगवान निघून गेले. भगवंतानं बीज पेरलं त्या घरामध्ये कशाचं? द्वारकेच्या दर्शनाचं. द्वारकेला जर तुझा पती दर्शनाला आला तर दारिद्र्य जाईल, म्हणून लोक द्वारकेला इतके पळतात दारिद्र्य जाण्याकरता. आणि दुसऱ्याला पाठवलं तर आपलंही दारिद्र्य जातं आणि त्याचं जायचं. पण तुम्ही दुसऱ्याला हो म्हणणार नाही, म्हणून मी या संसारी लोकांना काय म्हणतो, जावायला पुरेल पाठवा. लगेच तयार होतं ते, लगेच कुदायला लागतं असे स्पंज सारखं. आपल्याला काय कोणी बी गेलेलं? द्वारकेला कोणाला पाठवलो आपण गेलो म्हणजे दारिद्र्य जातं.
तिरुपतीला गेल्यावर पैसे मिळतील पण दारिद्र्य नाही जाणार, लबाडी कायम राहील. पण इथे दारिद्र्य नष्ट होतो, दृष्टबुद्धी नाश पावतो. म्हणून द्वारका धाम आहे. सुदाम घरी आले, काबळ मुलं दूध मागायचे फार आले. एक दिवशी सुशीलने सांगितलं, म्हणले महाराज मला असं वाटतं तुम्ही तुमच्या मित्राला भेटून यावं. अगं सुशील काय भेटते त्याला, त्याच्याकडे एकेकीला दादाबरोबर इतके लग्न झालेले, त्याला कुठे आपल्याकडे पाहायला वेळ आहे. म्हणे नाही तुम्ही जा. शेवटी भगवंतानं बीज पेरलो होतं, उगवलं. सुदाम पौष शुद्ध द्वितीयेला द्वारकेला जायला निघाले. सप्तमीला द्वारकेला पोहोचणार होते. मध्ये चतुर्थी आली. सुदाम शुक्ल महिन्यातली चतुर्थी करत होते, विनायकी चतुर्थी. एवढंच खोबरं होतं आणि एवढाच गुळ होता. गणपतीची पूजा केली, गुळ खोबरं देवाला नवीन दाखवलं, पोटात टाकलं, झोपलं. द्वितीया तृतीया चतुर्थी चालत राहिले. शरीर थकलेलं होतं, भगवंताला दया आली. गरुडा त्याला उचलून द्वारकेच्या जवळ सोडून दे, योगमाया त्याला कळू देऊ नको आपण कसे आलो. सुदामांना द्वारकेच्या जवळ आणून सोडलं गरुडानं. सुदाम जागृत झाले. उत्तिष्ठम गोविंदम उत्तिष्ठम गरुडाध्वज उत्तिष्ठ कमलाकांतम जगतम मंगलम गुरु. पाहता तर द्वारकेची ध्वज फडफड 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 करते. अयोध्या मथुरा माया असे सप्तप यांचं स्मरण केलं आणि द्वारकेला साष्टांग वंदन झाले. गोमती नदीवर गेले, स्नान केलं, पवित्र झाले आणि द्वारकेत प्रवेश करता तोपर्यंत द्वारपालांनी विचारलं, महाराज आपण कोण? म्हणजे मी सुदाम नावाचा ब्राह्मण आहे, भगवंताचा प्रिय मित्र आहे बालपणातला. ते हसले, हा मित्र पण ब्राह्मणाला जायला परवानगी काय हो? अंगावर पडशी, गुडघ्यापर्यंत धोत्र, गोपाळी गोपीचंदनाचा टिळा आणि गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद ती काया भेद नाही देवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. दुसऱ्या दरवाज्यावर गेले परत. तू कुठून आले काय आले? म्हणजे अरे काय नियम आहे याच्याकडे, म्हणून मी ते सुशीलाला सांगत होतो त्याच्याकडे जायचं नाही. म्हणे जा तुमच्या मालकाला सांगा, जाऊन सांगा कुणी त्या श्रीहरीला एकदा भेट सुद्धा मिळाला. जा द्वारपाल पळाले. अरे कडक बोलतोय, भगवंताला माहितीच होतं की हा येणार. आज बसले होते रुक्मिणी सत्यभामा कालिंदी मित्रवंदा बलराम दादा वगैरे. म्हणे महाराज कुठेतरी ब्राह्मण आलाय. कळकळीने सांगतो, म्हणे काय? जाऊनी सांगा श्रीहरीला एकदा भेट सुद्धा मिळाला. सुदाम म्हटल्यावर भगवान उठले आणि अंगावरचं वस्त्र पडलं, मुकुट तिरपा झाला. पळताय सुदामा सुदामा, देवाला वेळ लागला यायला. सुदामांनी पाठ फिरवलं की जाऊ दे, मला माहितीच होतं की हे एकदा मोठे लोक झाले की गरिबाला किंमत देत नाही म्हणून. तेवढ्यात भगवंताने हाक मारला, सुदामा बस एवढीच किंमत माझी. म्हणून सुदामा अगदी शेंडीची गाठ सुटली, मागे फिरून पाहताय भगवान धावताय. धावत 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 आले सुदामाचे पाय धरणार, तेवढं सुदामानं हात धरले देवाचे. देवानं सुदामाला मिठी मारली. जसा देवाचा स्पर्श झाला तशी ती जी काया जी होती ती आणि उचललंय असा आता. अरे कृष्णा काय करतो? माझा मित्र आला. सुदाम सुदाम करीत करीत सहा दरवाजे ओलांडले आणि राजसिंहासनावर नेऊन बसवून ठेवलं. चित्राकडे बघा तुम्ही, राजसिंहासनावर बसवून नेऊन ठेवून दिलं. अरे कृष्णा नको, मी बसत नाही सिंहासनावर, मी कांबळावर बसतो. आज तुझ्या सगळ्या व्रताची समाप्ती. वा व्यसनी मित्र घर सोडून हॉटेलमध्ये चालले जातात. मित्राला चालले कधी जा भेटणार नाही. चोपड्या चोपड्याचा चोपड्या घरी रात्री वाई बायको पाहते ते घरी रात्री बी घरी जात नाही. तो गांधी मुलीच्या आऊटवर झोपलेले असतात दोन्हीचे दोन्ही. मित्रप्रेम ते सुदामाला पाहिलंय आणि पाद्य पूजा करताय. कृष्णा अरे मी कोणाला पाय धुऊ देत नाही. बोलायचं नाही, तुझ्या सगळ्या व्रताची समाप्ती. मी गुरुच्या जवळ मागितलं होतं ना,
मला चांगल्या ब्राह्मणाची पूजा करायला मिळाली पाहिजे आयुष्यात. तो आजचा दिवस आहे, गुरुने मला दिलंय. नेमका तू आला, मी काय तुला बोलवलं होतं पा. आतून तर सुधामा पाहिजे होता. प्रत्येकाला असं वाटतं की मला चांगले माणसं मिळाले पाहिजे, पण आपण चांगलं केलं तर चांगले मिळतात. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता पाद्य पूजा झाली, सगळ्यांनी विचार कोण आहे, म्हणजे माझा बालमित्र आहे. बलरामदादा आले, बलरामदादा बसले, वसुदेव देवकीने पाहिलेलं नव्हतं, त्यांनी पाहिलं, तुझा मित्र आहे म्हणे. हो, याने तुम्हाला सगळ्या विद्या शिकवल्या गुरुजी घरी, नाही तर मला काय येत होतं. रुक्मिणी माझ्या मित्राला आंघोळ घालायची, कृष्णा आम्ही गोमतीवरून स्नान करून आलो, आज राजस्नान वैभव म्हणून चांदीचा चौरंग, चांदीचा गंगाळ, सगळ्या नद्यांना जे तीर्थानी प्रचरंती निखंगिणा हा ते खागु सहस्र योजने व धनवान तन्मसी, सगळ्या तीर्थांचं आगमन झालं. सागराचं पाणी, गोमतीचं पाणी देव आपल्या हाताने देव सुदामांच्या अंगावर घालताय. जणू काय पुरुष सुक्तानं सुदामाने केलेल्या अभिषेकाची परतफेड चालली आहे. स्नान झालं, पिवळा पीतांबर आणला, नेसाला दे. अरे कृष्णा, या तुझ्या वस्त्रामध्ये माया असते रे, जेवढे भारी सोळे ना त्याच्यात माया असते, माणूस त्याला जपून ठेवते. हे साधं असलं तर गुळ ठेवतं, कोणी नेव काय म्हणून जास्ती भारी वस्त्र पहा तुम्ही एकदम पेटीच्या खाली ठेवता. डांबर गोळी अमुक नेसायला गेलं की इतका वास येतो त्या डांबर गोळीचा, ते डोकं दुखायला लागतं. आणि साधं असलं तर गांधीवादी पातळ असलं, गांधीवादी धोत्र असलं तर त्याला काही चवळीवी लागत नाही, वळवी लागत नाही. कृष्णा नको, माझी धाबळी चांगली आहे म्हणे. नाही, आज तू महावस्त्र नेसला पाहिजे, तू आणि मी बरोबर. सुदामा नेसले, भगवंताला प्रार्थना केली, वस्त्रामध्ये असलेल्या मायेला काढून टाक. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, नवीन वस्त्र नेसताना कुंकू लावायचा, नाही तर दुसऱ्याला नेसायला लावायचं, आणि मग आपण ने. आता कोणालाच देता नाही. पहिली घडी दुसऱ्याला मोडायला लावायचे, आता घडीवर घडी. म्हणून झाले सगळे देशोधडी. कोणत काही राहिलं नाही, इतकी आसक्ती झाली आहे वस्त्राची की माणूस आवरलाच जात. बरं, स्वतःच स्वतः दुसऱ्यालाही मारणे घालतात लोक. हे सार काय करणं, बरं आहे ना, आंग धाकापुरतं वस्त्र असलं पुरं झालं. नाही नाही, मुलीचं लग्न बरं, मुली पण अशा झाल्या बापाला टाईट करून देतात. नवा माझ्या लग्नात असेल पांढरे केस नको, जरा काळे करून घ्या. बाप बी पोरीप्रमाणे काळे करून घ्या. मुलांना मर्यादा दिली पाहिजे, जास्ती हात घालायचा. तू फक्त माझ्या तोंडाला काळं लावू नको एवढंच सांगा त्यांना, तेवढं काळं करू नको. हे डोकं पांढरं राहिलं तर चालेल. सिद्धांत समजून घ्या. सुधामांच्या कपाळी गंध लावला, लल्लाटात धनक्षय लिहिला होता, पुसून टाकला, काही इलाज नव्हता. पुष्पहार झाले आणि भोजनाची वेळ आली. सुदामा म्हणे, कृष्णा नाही, आज भिक्षा मागायची. म्हणे, तुझ्या भिक्षेची समाप्ती म्हणून चांदीचं ताट दिलं आणि दरवाज्यापुढे ओम भवती भिक्षां देही. सुदामांनी ते 56 भोग पाहिले आणि विचार केला की हे नारायणा, पत्नी आणि पोरं यांना टाकून कधीच गोड पदार्थ खाल्ला नाही, फार तिथेही बुद्धी स्थायी होते. या अन्नाचा दुर्गुण माझ्या देवाच्या घरचं अन्न तरी दुर्गुण आहे म्हणायचं, कारण परमात्मा क्षत्रिय आहे. क्षत्रियाच्या धनामध्ये लुटमारीचं धन, म्हणून हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्न प्रजापती मंत्र म्हटला. हे भोक्ता भोजेता हरी, याचं सगळं हरण करणारा प्रसाद झाला पाहिजे. बलरामदादा बसले, वसुदेव बसलेले,
आणि सगळे तेवढ्या वेळात देवाने काय केलं गंमत, बोल जेवता जेवता सुदामाच्या अंगाला हात लावून दिला. हे कृष्णा, जेवताना शिवू नये, बघ रे मित्र आहे, मित्राला गमतीशिवाय जेवण जात नाही. आज तू ते तुझं ब्रह्मकर्म बाजूला ठेव. देवाला सुद्धा सांगितलंय ब्रह्मकर्म समारवे. तिथे सुद्धा सुदामा प्रसाद दे मला, तू तपस्वी ब्राह्मण आहे, तुझ्या अन्नातलं उष्ट मला प्रसाद. या संसारामध्ये या सगळ्या परिवारामध्ये माझ्याकडून सुदामांचा हात थरथर कर. आपल्या भातातला भात भगवंताच्या हातावर कर. तत्प्रसादात परम. अरे भक्ताचं मित्राचं प्रेमाचं अन्न मला आज बऱ्याच दिवसात मिळत. म्हणून भगवंताने भक्त प्रसाद श्रवण केले. अहम वैश्वानरो हुत्वा प्राणिनां ध्यमा प्राणापान समायुक्तं पचामिन्नं चतुर्विधं. म्हणून ब्राह्मणाच्या भोजनाच्या आधी ब्राह्मणांचा नैवेद्य, मग देवाचा नैवेद्य. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवे. बऱ्याच लोकांना हे माहीत नसत. श्राद्धामध्ये सुद्धा ब्राह्मण जेवल्यावर वैश्य जेवतो. परमात्मा असून सुद्धा ब्रह्माला श्रेष्ठत्व मानले. भोजन झालं, आसनावर झोपवलंय. कृष्णा नको रे, इथे माया आहे तुझी, मी भूमीवर झोपतो. आज तुझ्या शयन भूमी शयनाची समाप्ती. म्हणून चरण दाबताय. दाबता दाबता म्हटलं सुदामा तू पायात काही घालत नाही. कृष्णा नको रे काही प्रश्न विचारू. मी म्हणून सुशीलेला सांगत होतो की मी जाणार नाही त्यांच्याकडे, तू माझ्या सगळ्या व्रताचा भंग करे. पायावर हात फिरवलाय, काटा काढून टाकला असं सांगतात. दाताने काटा काढला. आता याला काटा काढायला काय लागतं? हा जीवनाचा काटा काढून टाकतो परमात्मा. या शरीरामध्ये अहंकार रूपी काटा हा या परमात्म्याशिवाय निघत नाही. हा परमात्माच आपला अहंकाराचा. म्हणून तुकुंबाराय देवाला प्रार्थना करायला, अहंकाराचा वारा नला गो राजसा माझी या विष्णुदासा. माझे जे विष्णूचे दास आहे त्यांना अहंकाराचा वारा लागू दे. वारा नको. परमात्म्याने काटा काढला. सुदामा खरं सांग, तू आला का सुशीला वैरीन तुला पाठवलं? सुदामा सरळ म्हणे, बघ मला काही यायचं नव्हतं तुझ्याकडे, हे तू सगळे नियम मोडतो. तिची इच्छा होती म्हणे, अरे वैरीने तुला पाठवलं आणि माझ्याकरता तुझ्या बरोबर काही दिलं नाही. तांदूळ भिक्षा, तांदळाची भिक्षा. घरात थोडेसे होते, जुन्या वस्त्रामध्ये गाठोडी बांधून दिली होती. सुदामा लपवत होते, या ऐश्वर्यामध्ये तांदूळ द्यायचे कसे? काढली आहे भगवंताने बगलेमधून खर देणे. मला लपवतोय सुशीला वहिनीने दिलेला प्रसाद. म्हणून भगवंताने घेतला. एक दोन टाकल्याबरोबर आईसाहेबांनी हात धरला, सगळं विश्व व्यापून जाईल, आमच्याकरता शिल्लक ठेवा. म्हणाले, गरिबाचा प्रसाद तुम्हाला आवडणार नाही. म्हणून जगन्नाथपुरीला कर्माबाईची खिचडी अजून चालू आहे, पंढरपूरला जनाबाईचे पापड आणि पिठलं अजून चालू आहे. भक्ताकरता देव कण्या भाकरीचा भुकेला. मी परवा एक पोरांना म्हटलं, अरे भाकरीच्या कण्या करा, ते काही शिजत नाही, काय तुमच्या कुकरमध्ये शिजायला काय लागतं. देव हा कण्या भाकरीचा. भाकरी चटणी सावता महाराज झाडाच्या खाली विश्वाला हात मारून देवाला नैवेद्य दाखवणारे संत. उर थोडंसं अन्न कावळ्याला चिमण्याला टाकून उरलेलं
मुंग्यांना टाकणारा हा महासंत भुगा मुंग्यांना टाकून द्यायचे. सुधामांचे तंडूल पोहे खाल्ले तुम्ही, कालच खाल्ले, आवडीने घेतले. गोवर्धनाचा काला खाल्ला, स्थितप्रज्ञ झाले सुधाम. भगवंताला विश्राम आटोपला, राज दरबारात घेऊन घेतलेली राजोपचार पूजा केली सुधामांची. संध्याकाळ झाली, सुधाम संध्येला बसले, देवाने तयारी करून दिली, अर्घ्य दिला समुद्रात. सुधाम रात्री भजन करायचे, कृष्णा आता तुम्ही सगळेजण मला भजन करायचे, नाही मला तुझ्या भजनात बसत. भगवान झांगेला, बलराम दादा पखवा झाला, आणि सुधामांचं भजन द्वारके. द्वारके जो भजन करतो तो तृप्त होतो, वृंदावनात जो भजन करतो तो तृप्त होतो, पंढरपुरात जो भजन करतो तो तृप्त होतो. म्हणून तिथे भजनाचा आनंद आहे. द्वारकेमध्ये भजन झालं, रात्री मुक्काम झाला, सकाळी सुधामांनी स्नान संध्या केली आणि आपली सुधामा थांब. माझं मन नाही भरलं, कृष्णा जास्त माया मोहामध्ये राहू नये, मम माया दुरत्तया, तुझी माया ही तरायला फार वेळ ना. सुधामा तू माझी माया कधीचीच जिंकलेली आहे. सुधामांनी आपलं निवेदन दिलं. भगवंतानी पहिल्या दिवसाचं धोत्र हे धुवून वाळून ठेवलं स्वतःच्या हातात, आणि सुधामांना जाताना ते वस्त्र दिलं आणि पितांबर काढून घेतलं. रुक्मिणी म्हणाले, गाव एवढा मित्र म्हणतात ते पितांबर काढून घेतलं तर तुला कळणार नाही. रस्त्याने जर हा पितांबर नेसून गेला तर द्वारकेतले लोक म्हणतील, हे ब्राह्मण लोक येतात लुटून घेऊन जातात. आज मी तुम्ही तसंच बोलता, वास्तू शांती झाल्यावर गाठोडं म्हणून काय वा बोललं वरे वरे वरे, आजही तसंच बोलता तुम्ही. पूर्वी ब्राह्मणाच्या घरी नेऊन देत होतं, ब्राह्मणाला न्यावं लागायचं नाही. आजही काही यजमान्यानं शिदर आणून देतील, ते आम्हाला न्यायला नाही लावत, त्यांना माहिती आहे ब्राह्मणाच्या घरी नेऊन द्यायचं. पत्रम पुष्पम फलम तोयम, अजूनही बोलताना त्याची टिंगल होईल, माझ्या मित्राची टिंगल व्हायला. सुधाम पटकन पंचान असलं, हरिओम तत्सत, लगेच तयार झाले, पडशी टाकले आणि निघाले. रस्त्यानं चालायला लागले. उद्धव अक्रूर हे सगळे आले, म्हणे देवा आपल्याकडे सोन्याचा रथ आहे, साधू संत येते घरात, हे ना रथात पोहोचला ना. उद्धवा अक्रूराला मला कळत नाही का, अरे या द्वारकेत या सगळ्या संसारी लोकांनी पाप करून खोटं बोलून सगळी पवित्र भूमी अपवित्र केली आहे. हा सुधाम जेवढा चालेल तेवढी ही द्वारका पवित्र होईल, याला पायी चालू दे, माझी भूमी पवित्र करू दे. साधू संत येती घरा तोची दिवाळी आणि दसरा म्हणून शब्द आला आहे. संत बिना चपलेने चालतात. सुधामांनी सांगितलं होतं की मी पायात का घालत नाही तर सतत तुझं नाम माझ्या तोंडात आहे म्हणून मला पायात घालता येत नाही. सुधाम अंडवाण नको, द्वारकेत चालवलाय पायी, माझ्या द्वारकेला पाय लाव, तुझ्या पायानं तुझ्या पायाच्या पुण्याईनं माझं दुःख दैन्य जाईल. सुधामाला पोहोचवायला वेशीपर्यंत आले. रुक्मिणी सत्यभामा मित्रवंदा बलरामदादा अवसर की कोण एक दिवसभर त्याच्यामध्ये राहिले, कोणाकडे पाहिलं नाही, कोण हा ब्राह्मण, ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. सुधामा वहिनीला सांग, नुसत्या तांदळावर माझं पोट भरलं नाही, मी निजधामाला जाताना 15 दिवस तुझ्या घरी राहणार आहे आणि मग तुझ्या घरून निजधामाला जाईल. सुशीला वहिनीला सांग आणि तत्पर्यंत योग मायाला सांगितलं की पोरबंदर ब्रह्मपुरीला जा आणि सगळा महाल करून टाक. सुधामा निघाले. गोविंद गोविंद मना लागली या छंद गोविंद ती काया, भेद नाही देवा. ते सगळं द्वारकेतलं जे डोळ्यापुढे चित्र होतं ते सगळं काढून टाकलं, चालले आपल्या घराकडे. रस्त्यामध्ये नौकर आले, महाराज आपण रथावर बसला, मी कोण, भगवंताने पाठवलाय, म्हणजे त्याला नाही येता आलं का, भगवान प्रकट झाले. सुधामांना रथात बसवलं. सुधाम महालामध्ये गेले
तीन दिवस राहिले कृष्णा या मायेत मला अटकवू नको. तुझं आणि माझं प्रेम जे आहे ते असं घट्ट राहू दे. महलावर तुळशीपत्र टाकलं, पुन्हा आपल्या पूर्णकुटीत आले आणि सुधामांनी ब्रह्मपुरीला आपला देह भगवंताच्या चरणावर ठेवला. म्हणून जिथे देह ठेवला तिथे मंदिर आहे आणि त्याच्या पुढेच आपल्या महात्मा गांधीचं घर आहे. जो सुधामांचं चरित्र ऐकतो तो जन्म मरणाच्या चरित्रातून मुक्त. हरये नमः, हरये नमः, हरये. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, भगवान परशुरामाच्या पादस्पर्शनं कुरुक्षेत्र नावाचं एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्राची यात्रा भगवंतानी केली असा उल्लेख आहे. इथे सूर्यग्रहणाच्या वेळा जास्तमंचक पंचक तीर्थ कुरुक्षेत्र भगवंतानी सगळ्या कुटुंबाला घेऊन यात्रा केली आणि द्वारकेच्या रक्षणाकरता काही यादव ठेवले आणि सुदर्शन चक्र ठेवले. या समंजक पंचक तीर्थावर सगळ्या साधू संतांना असं सांगितलं होतं की हस्तिनापुरात जाऊन धर्मराजाला माझ्या आत्या कुंतीला सांगा की कृष्ण हा समंजक पंचक तीर्थावर येणार आहे. वृंदावनामध्ये जाऊन माझ्या आईला नंदराजाला सांगा की कृष्ण म्हणून समंजक पंचक तीर्थावर सगळे जमले. देवऋषी नारद आले, नारदाने समंजक पंचक तीर्थावर कीर्तन केलं, यज्ञ यागादी झाले. भगवंताने आपल्या वडिलांना आणि आपल्या आतेला कुंतीला यांची 24 वर्षात भेट झाली नव्हती म्हणून एक विधी केला आणि दोघांची भेट करून दिली. दोन्ही बहीण भाऊ भेटले. इकडे द्रौपदीला सांगितलं चाल माझा भाऊस पाठा पहा. द्रौपदी कधी भेटली नव्हती म्हणून द्रौपदीला म्हणावे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, 8 राण्या उभ्या गेल्या. हे खरे हो उभे रावण जवळे माझी बहीण आली आहे. द्रौपदीनं म्हणे 1 नंबर हिच्या लग्नात हिच्या भावाला खूप बदललो, 2 नंबर हिच्या बापाला बदललो, जांबुवंत ही सत्यमामा हिच्या बापाला रडवलो, मित्रांनी यांनी माझ्याकरता तप केलं. मग रुक्मिणीनं विचारलं की तुम्ही कसं माझ्या भावाला प्राप्त केलं, तेव्हा रुक्मिणी म्हणे तुमच्या भावाला प्राप्त करा, एकच पत्र लिहिलं तर पळत आले त्याने. सत्यबाबा म्हणे तुमच्या बापाला चोर बनवलं म्हणून आली मी. जांबुवंती म्हणे तुमच्या बापाचं माझ्या भावाचं असं मारामारी झाली म्हणून मी म्हणाली. या मित्रवंद्या कालिंदी सत्रा आणि भद्रा यांनी तप केलं होतं, तपाने भगवंताची प्राप्ती झाली. ह्या 16,000 म्हणाल्या स्वामी पतितांचा योगी कर्माचा आम्ही पतित आहे, आम्हाला यांनी स्वीकारलं म्हणून यांच्या चरणावर आहे. द्रौपदीनं जास्त पतितांमध्ये वेळ घालवला कारण त्यांनी भगवंताचं श्रेष्ठत्व सांगितलं, यांनी आपलं श्रेष्ठत्व सांगितलं. जो भगवंताचं श्रेष्ठत्व सांगतो त्याच्यात द्रौपदी रमली आहे. सिद्धांताकडे लक्ष द्या. मानवाचं श्रेष्ठत्व तोडकं आहे, भगवंताचं श्रेष्ठत्व श्रेष्ठ आहे. जी श्रीपतीला श्रेष्ठ मानते ती धन्य आहे. माझ्यामुळे ते जगले असं म्हणते आपलं आपलं तपासून घ्या. मी होती म्हणून संसार झाला नाही, देशदडी लागले असते. ब्रह्म सत्य जगन मिथ्य ज्याला ब्रह्म कळतं तो ब्रह्माला महत्त्व देतो. तेवढ्या वेळामध्ये नारदाने रुक्मिणीला सांगितलं इकडे काय पाहता तिकडे ती आली आहे ना, तुम्ही जिला भेटू इच्छितात राधा. यशोदेबरोबर तिकडे राधा आपल्या तंबूमध्ये श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. रुक्मिणी गेली दुधाचा ग्लास घेऊन, कृष्णाने सांगितलं तिला दूध देऊ नये म्हणून गरम दूध ठेवलं. हे राधे तुझ्या कृष्णानं दूध दिलं, माझ्या कृष्णानं दूध असं दिल्यावर गरम गरम पिऊन गेली. रुक्मिणी चांदीच्या ग्लासाकरता थांबलेली होती. रुक्मिणीला नमस्कार केला, आईसाहेब या. आईसाहेब म्हटल्याबरोबर आईस्क्रीम आपण काय डोक्यात घेऊन आलो हे तर आपल्याला आई म्हणते. ग्लास घेऊन परत आले तेव्हा देव झोपून गेले होते. रुक्मिणीने पायाकडून उठवलं, पायावर फोडलं,
म्हणे काव काय झालं तर तूच तर जाळलं म्हणे माझं हृदय. त्या राधेच्या हृदयात माझे दोन्ही चरण असतात, हे गरम दूध तिच्या हृदयाला न त्रास देता माझ्या पायाला फोड देऊन गेले. तेव्हा भ्रमाचा भोपळा संपला. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, त्याच वेळेला द्रौपदीनं असं वाटलं की भगवंत आता हा सगळा परिवार आपल्याशी हे करणार नाही, म्हणून तिनं सुभद्रा दिसली. म्हणे ह्या कोण आहे? म्हणे नाही. म्हणे मग मी काही त्रास दिला आणि म्हणे अजून घरात आहे ना. त्यावेळेस द्रौपदीच्या लक्षात आलं सुभद्राचं आणि अर्जुनाचं लक्ष व्हावं. अर्जुन आणि सुभद्रा यांचं एकत्रीकरण झालं. समंतपंचतीर्थावरचा पर्वकाळ आटोपला. वसुदेव आणि देवकी यांना भगवंताने विचारलं, तुम्हाला काही इच्छा आहे का? म्हणे काही नाही, द्वारके मोठे मोठा यज्ञ कर, सगळे नातेवाईक बोलो. अरे रे बाबा काय माझे. लगेच यशोदा नंदाकडे भगवंताने पाठ फिरवले. बाबा यशोदा मैया तुला काही पाहिजे बोल. म्हणे मला काही नको, अंतकाली भक्त कन्हैया तुझं नाव आमच्या तोंडावर याव. भगवंताने नंदराजा आणि यशोदेला प्रदक्षिणा केल्या आणि वरदान दिलं, तुमच्या नावाने अखंड वृंदावन जय घोष करत राहील. म्हणून यशोदे तुझे पुण्य कोट्यान कोटी, हरी सारखे जन्मले रत्नपोटी, भूमी भार हारा वया जन्म घेस, नमस्कार माझा तुम्हा कृष्णवर्ती. समंच पंचतीर्थावून आल्यानंतर भगवंतानी यज्ञ करोला वडिलांकरता. यज्ञानंतर सुभद्रा हरणाचा प्रसंग झाला. अर्जुन उत्तम प्रकारचं वेश पलटून आला. बलराम दादा आला, अर्जुनाला सुभद्रा द्यायची नव्हती, विरोध होता. पण देवानं पाहिलं विरोध असला तरी या ठिकाणी मात्र चांगलं कार्य केलं पाहिजे, म्हणून एक दिवशी नवरात्रामध्ये सुभद्राला भगवंताने नवरात्र पाहायला पाठवलं. त्याच्या आधी बलराम दादा भगवंताला म्हणाले की संन्यासाला आपल्या घरी आणू. भगवंताने अर्जुनाला संन्यास दिला होता, योग माया बरोबर दिली होती. अर्जुन महादेवाच्या मंदिरामध्ये संन्यासाचं रूप घेऊन बसले होते. अर्जुनाला भगवंतानी सांगितलं होतं की बोलायचं नाही, तोंडाने फसून जाशे, फक्त काही विचारलं की बम 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 करायचं. म्हणून बलरामदादा भेटायला गेले, यती महाराज आपलं नाव काय? म्हणे बम बम बम. आपण कुठे राहता? बम बम बम. म्हणाले आमच्या घरी येता का? हो. मग द्वारकेमध्ये एका महलामध्ये भगवंता बलरामदादा आपल्या संन्यासाची सोय केली. बलरामदादा रोज जायचे, पण हे बंबमशिवाय काही बोलायचे नाही. म्हणून भगवंतानी सुभद्रेला तिथे पाठवलं. सुभद्रा नाना प्रकारचे पदार्थ करून खाऊन घेऊन जायची. अर्जुन नाना प्रकारचे पदार्थ खायचे आणि एक दिवशी शेवटी हरण करवलं नवरात्रामध्ये. आणि हरण झाल्यानंतर बलरामदादाला राग आला. भगवंताने आधीच सांगितलं होतं की संन्यासी लोक असे असतात, मी काय करणार? मग शेवटी बलरामदादाने नांगर आणि मुसळ उचललं, त्याच्या मागे धावणार. तेवढ्यात भगवंताने प्रार्थना केली, दादा तो कोणी नसून अर्जुन होता. मग म्हणाले असं काय केलं? म्हणे तुम्ही ऐकत नव्हते. मग अर्जुन सुभद्रा यांना परत आणलं, त्यांचा विवाह केला. आणि बलरामदादा आणि वसुदेव देवकी या लग्नामुळे अतिशय आनंदित झाले. भगवंताने अशा प्रकारे कार्य केलं असताना एक श्रुतदेव नावाचा ब्राह्मण होता, त्याचे मुलं असेच मरून जायचे. देवकीने सुद्धा आपल्या भगवंताला प्रार्थना केली, माझी सहा मुलं आणून दे. भगवंताने तिचे सहा मुलं या श्रुतदेवताच्या मुलं आणून दिले. एक श्रुतदेवदेव नावाचा ब्राह्मण होता, तो जनक राजाच्या नगरीकडे राहत होता. त्या जनक राजानं सुद्धा भगवंताला बोलवलं, श्रुतदेवानं बोलवलं. भगवान दोघांकडे गेले, दोघंही भगवंताच्या स्वागताला आले. स्वागत करत असताना राजवाड्याचा रस्ता आला आणि इकडे श्रुतदेव ब्राह्मणाच्या घराचा रस्ता आला. भगवंतानी दोन रूप धारण केले, एक इकडे एक इकडे, राजरूप त्याच्याकडे आणि ब्राह्मण रूप इकडे. श्रुतदेव आनंदाने नाचत होता. ऋषी लोक भगवंताबरोबर आले, श्रुतदेव घरात गेला नाही, भगवान घरात गेले. सगळे आसनं टाकले, ब्राह्मणांना बसवलं, होते ते फळं खायला दिलं. म्हणे देवा मग त्याच्या आनंदात मी तडी देणार नाही, कारण तो माझ्या भजनाच्या आनंदात मग्न झाला आहे.
मग भगवंताने दोन्ही रूप शांत केले आणि तिकडचं सगळं कार्य आटपून मग भगवान द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्या कुटुंबाचं एकदा निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून ठरवलं की आता ब्राह्मणाचा श्राप होणार, ब्राह्मणाचा श्राप आपल्या घराला लागणार, द्वारकेला लागणार. मुलांनी संताचा अपमान केला, जांबुवंताच्या मुलीला, जांबुवंतीच्या मुलाला पोटाला फडके बांधले, ऋषीने श्राप दिला, ते मुसळ उग्रसेनानं कुठून समुद्रामध्ये टाकून दिलं आणि समुद्रातलं ते एका माशानं गिळलं आणि गिळल्यानंतर तो मासा जरानामक व्याधानं घेतला, त्याचं टोक भगवंताच्या चरणाला लागेल इथपर्यंत कथा आली. भगवंतानी द्वारकेचा त्याग केला, दुर्वासांना बोलवलं, रुक्मिणी आणि भगवंताचा वियोग झाला. दुर्वास अध्यात्माचे गुरु बनले. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? भगवंतानी द्वारका सोडून दिली. आजपासून सातव्या दिवशी समुद्रात बुडून जाईल, सगळ्यांचा कहर होईल. प्रत्येक जण उन्मत्त झाले. बलरामदादा भगवंताच्या जवळ आले. भगवान म्हणाले, मुलांकडे फिरून बघा. बलरामदादाने नांगराने मुसळानं सगळ्यांचा संहार केला, आपलं रूप भगवंतामध्ये टाकलं आणि शेष रूपानं समुद्रामध्ये निघून गेले. बलरामाचं शरीर जगन्नाथपुरीला जाऊन पोचलं. परमात्मा उद्धवाला ज्ञान सांगायला प्रभास पट्टणला बसले. भागवत धर्म म्हणजे काय, श्रेष्ठ भक्तांची लक्षणं कोणती, माया कशी? सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, संसार साधकांना कल्याण करायचं असेल, म्हणजे संसारी माणसांना आपलं कल्याण करायचं असेल, तर त्यांनी भागवत धर्माचा स्वीकार करावा आणि संसारामध्ये भागवत धर्माच्या नियमाप्रमाणे ऐकावं. आता भागवत धर्म म्हणजे काय? भागवत धर्म ऐकायचा असेल तर भगवंताच्या कथा श्रवण कराव्या. त्या श्रवण केल्यानं आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आत्मज्ञान हा मोठा धर्म आहे. श्रुती आणि स्मृती हे भागवताचे दोन डोळे आहे, म्हणून कथा सांगताना कथा सांगावी आणि श्रुतीनं काय सांगितलं आहे आणि वेदाने काय सांगितलं आहे, दोन तत्त्व प्रत्येक कथेचे सांगितले पाहिजे. जर कथेचे तत्त्व सांगितले नाही तर भागवत धर्माप्रमाणे ज्ञानदृष्टी होत नाही. भगवंतावर श्रद्धा ठेवायची असेल तर वाणीने आणि मनानं मनुष्य शुद्ध होत गेला पाहिजे. त्याच्याकरता एक श्लोक आपण रोज म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रिया बुद्ध्या स्मरावा प्रकृतीस्वभा करोमी यज्ञम सकलं परस्मी नारायणाती समर्पयामि. हे राजा, भक्तांची लक्षणं सांगतो ऐक. उत्तम भक्त जो पुरुष स्वकीय आत्म्याच्या ठिकाणी, म्हणजे आपला आत्मा हाच परमात्मा आहे या भावाने राहतो तो उत्तम भक्त. आता मध्यम भक्त, जो भक्त ईश्वरावर प्रेम करतो, ज्ञानी लोकांशी मैत्री करतो तो मध्यम भक्त. आणि अधम भक्त म्हणजे जो प्राणीमात्रांच्या ठिकाणी हरी मानत नाही, फक्त मानवाच्या ठिकाणी हरी मानतो तो अधम आहे. म्हणजे शिकार करणारे जे भक्त आहेत ते अधम. राजा, उत्तम भक्त हे जगाला भगवंताचं स्वरूप समजतात, वासुदेवाच्या चिंतनामध्ये मग्न होतात आणि उपयुक्त धर्म पाळतात. म्हणून या करतात कामाची बीज टाळण्याकरता जे जे ज्ञान सांगितलं आहे, मायामय असलेल्या सृष्टीचा उत्पत्ती स्थिती आणि नाश होतो, म्हणून गुरुच्या सहवासामध्ये माणसानं राहिलं पाहिजे. आणि गुरु जे श्रवण कीर्तन स्मरण आणि ध्यान करतात त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. पूर्वाभिमुख बसावं, भगवंताचं स्मरण करावं, ध्यान करताना उत्तराभिमुख बसावं आणि भगवंताचं ध्यान करावं. वेदोक्त पूजा करावी, न जमली तर पुराणोक्त पूजा करावी, पण पूजा केल्याशिवाय राहू नये. उपासना ज्या देवाची आपण घेतो ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवावी आणि आपलं कल्याण होईल असं वागावं. भगवंताने दत्तात्रयाने 24 गुरु केले त्याचं तत्त्व सांगितलं. प्रत्येक तत्त्वाचं अनुकरण होणार नाही हे जरी माहिती असलं तरी ते तत्त्व डोळ्यासमोर ठेवावं. देवा, तुझ्या चरणाचा
आम्हाला सहवास व्हावा आणि तुझ्या चरणाने विषयाचं भस्म व्हावं, तुझं चरण आमच्या अशुभ वासना नष्ट करायला प्रयत्नशील व्हावं. अशा प्रकारे भगवंताने उद्धवाला तत्वज्ञान सांगितलं आणि माझी निजधामाची वेळ झाली आहे, तू आता इथून जा. अशा 24 अध्यायामध्ये तत्वज्ञान सांगून, दत्तात्रयाचं ज्ञान सांगून, उद्धवा तुला ब्राह्मणाचा श्राप लागणार नाही. उद्धवानं भगवंताच्या चरणातून सुवर्णाच्या पादुका घेतल्या आणि बद्रीवनाकडे जाताना पिंपळाच्या झाडाखाली भगवान बसले असताना भगवंतानी हाक मारून सांगितलं, उद्धवा इकडे वाटे, माझा विदूर भेटला, शेवटचं काम आहे देवाचं. त्या विदुराला सांग मैत्री ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन माझ्या स्वरूपाची कथा तू ऐक. आणि उद्धवांनी भगवंताला 3 प्रदक्षिणा केल्या आणि उद्धव निघून गेले. अनेक साधू संत भगवंताच्या जवळ आले आणि आल्यानंतर भगवंतांनी सगळ्यांनाही आपापल्या पद्धतीनं कर्मयोग सांगितला. कर्मयोगाच्या नंतर एकच तत्व सांगितलं, मत्कथा श्रवंते श्रद्धाम. माझी कथा श्रद्धापूर्वक ऐका, म्हणजे माझं स्वरूप तुम्हाला कळेल. भोगरूपी विषयाचा त्याग करा. श्रवणाच्या द्वारानं संतांच्या सहवासात राहा. संतांचे वाक्य जे आहे ते प्रमाण माना. जमला तर प्राणायाम करा. कलियुगामध्ये प्राणायाम जमणार नाही, कारण शरीर हे जर्जर झालेलं असेल आणि त्यामुळे तत् ब्रह्म जे आहे ते लक्षात येणार नाही. हे ऋषी हो, आता प्रत्येक युगामध्ये माझं रूप वेगळं राहील म्हणून होमादिकांनी अग्नीची पूजा करावी, सूर्याला अर्घ द्यावे, नमस्कार घालावा, तृणादिक आणि गायीची सेवा करावी, आदरानं ब्राह्मणांची सेवा करावी, आपले जे उपकरण असतील ते आई वडिलांना द्यावे आणि त्यांची आपल्यावर कृपा होईल असं वागावं. अशा प्रकारे सर्वसंग परित्याग करणं कलियुगामध्ये शक्य होणार नाही. म्हणून ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य याच्यापेक्षा भक्तियोग सगळ्यात श्रेष्ठ राहील. तर शमदम ही संपत्ती वाढली पाहिजे. ज्या ज्या वेळा समदम संपत्ती वाढेल त्यावेळा मनुष्य आपलं हित इच्छू शकेल. अशा प्रकारे उद्धवाला सांगितलं आणि भगवंताने उद्धवाला रवाना केलं. उद्धव निघून गेल्यावर भगवंतानी अष्टांग योगाप्रमाणे पद्मासन घातलं. सगळे देव, यक्ष, किन्नर, गंधर्व आले. आपला आत्मा जो होता तो देवांना दिला आणि भगवंतानी वैकुंठगमन केलं. आपलं शरीर घेतलं ब्राह्मणाच्या श्रापाकरता. अश्वत्थाच्या ढाडाला टेकून बसले आणि आपला तळवा जणू काय त्या व्याधाला हरणाचं मुख वाटावं म्हणून व्याधानं तिथून बाण सोडावा. तो बाण भगवंताच्या चरणाला स्पर्श करावा आणि भगवंतानी सगळ्या भक्तांनी प्रार्थना केल्यानंतर देवा आता आमची कशी परिस्थिती होईल. तेव्हा भगवंतानी सांगितलं, मी या भूमीतून जाणार नाही. आता या तपोभूमीतून माझं शरीर विठ्ठलनाथ विराजे म्हणून मी या देहाचा त्याग करतो आणि महाराष्ट्रामध्ये असलेली परमपावन भूमी जिला वैकुंठ, भूवैकुंठ असं म्हणतात, त्या भूवैकुंठामध्ये मातृपितृ भक्ती करणारा असा जो पुंडलिक आहे त्याच्या सान्निध्यामध्ये मला जायचं आहे. म्हणून भगवंताने आपला जो स्वरूप भाव होता तो या चंद्रभागेच्या तटी आणला. महायोग पीठे तटे भीमरत्यां वरम पुंडलिकाय दातुं मुनेन्द्री समागतचिष्टानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुण्डलीवरदाहारिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकारा. ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे, भगवंत निजधामाला गेले तेव्हा पृथ्वीत कंपायमान झाला, भूकंप झाले, आक्रोश करू. पण महाराष्ट्रीयन लोक भगवान वैकुंठाला गेले असं मानत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रात पंढरपुरात आले म्हणून सगळं निजधामाचं चरित्र सांगताना जयघोष करून चरित्र संबोधा. पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरनाथ भगवान की जय. पांडुरंग आपल्या पंढरपुराला येऊन स्थिर राहिले म्हणून आपल्याकडे
निजधाम सांगण्याची परंपरा एवढीच आहे. भगवान श्रीकृष्ण स्वधामात प्रविष्ट झाले, स्वर्गातून नऊ बिंदू आणि दुंदुभ्या वाजू लागल्या. ब्रह्मदेवानं भगवंताची स्तुती केली. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, माझं काम संपलं. आता तुला आतापर्यंत मी सगळं ज्ञान सांगितलं, तू शरीर आहे का आत्मा एवढं मला सांग. राजा परीक्षितानं स्वच्छ सांगितलं, महाराज मी आता आत्मा आहे. मी जाऊ म्हणे, तुम्ही जाऊ शकतात, पण मला एकदा आपल्या चरणाची पूजा करून घेऊ द्या. ऋषीजनांचा अपमान केल्यामुळे माझ्या माथी जे पाप लागलेलं, अरे पाप शरीराला लागलं, तुला नाही लागलं, तू शुद्ध आहे, तू चैतन्य आहे. म्हणाले ते असलं तरी कारण सुकुमुनी लवकर चरण पूजा करू देत नाही. जे खरे संत आहे ना ते पायाची पूजा लवकर करू देत नाही, नमस्कार करताना पाय चोरतात, त्यांना माहिती असतं. म्हणून सुकुमुनींची पाद्यपूजा केली, सुकुमुनी निघून गेले. राजा निर्भय झाले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा. जन्मे जयानं यज्ञ केला होता, तक्षकानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं, प्रसादाचं बोर देण्याचं निमित्त केलं, प्रसादाच्या बोरातून सर्प निघाला, राजा परीक्षिताला दंश करणार तोपर्यंत राजा परीक्षितानं आपला प्राण ब्रह्मांडामध्ये नेला. शुकदेव निघून गेले, व्यास इत्यादिकांनी राजा परीक्षिताचा निजधाम पाहिला. सूत सांगता शिष्य हो नैमिषारण्यामध्ये ज्यावेळेला राजा परीक्षित निजधामाला गेले त्यावेळेला मी तिथे स्वतः हजर होतो. देवांनी पुष्पवृष्टी केली, यक्ष किन्नर गंधर्व राक्षस यांनी उत्तम जयघोष केला आणि गंगा नदी उसळून राजा परीक्षिताच्या अंगावर आली. म्हणून राजा परीक्षित शुद्ध आणि निर्मळ झाला, भगवंताच्या चरणपदावर मुक्त झाला. जो कोणी राजा परीक्षिताची गंगा तीर्थक्षेत्री कथा ऐकतो त्याचं अंतःकरण महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे शुद्ध होतं. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तम्नो यथ प्रभो नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्थम तन्नमामि हरिं परम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. भगवंताच्या कृपाप्रसादानं सुरू केलेला हा वाघयज्ञ रामरायानं तो आज नियमपद्धतीनं पूर्णतेला रामानं नेला आहे. उद्या सकाळी तुम्ही आपली गीता वाचायला हजर राहा आणि दुपारी 2 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणूक छोटी आहे, जरा व्यवस्था कमी आहे म्हणून. आणि काल्याचं कीर्तन होईल, तुम्ही आणलेल्या पोळ्या आणि केलेलं पिठलाचा महाप्रसाद सगळे घेतील. नवरात्रामध्ये नवीन विषय आहे देवी गीता, त्या गीतेचं विवेचन होईल 8:30 ते 9:30 सकाळी पाठ होतील. अर्धा एक तास प्रवचन होईल 10 ते 10:30 भागवतावर. आणि पुढच्या वर्षी जमलं तर याच वेळेस सकाळीसही प्रवचन ठेवू आणि दुपारी प्रवचन ठेवू, दोन्ही वेळा 2-2 तासाचं प्रवचन ठेवून भागवत यथासांग भरपूर सांगण्याचा आपण प्रयत्न करू. 2024 दोन्ही वेळा कथा राहील, कारण माझं समाधान होत नाही कथा सांगून, म्हणून दोन्ही वेळा प्रवचन राहील. ज्याला कोणी आला ऐकायचं असेल तो ऐकेल, ज्याला दुपारी यायचं असेल तो दुपारी येईल. पण पुढच्या वर्षी 2-2 तास दोन्ही वेळा कथा. जय हरि, जय नारायण, हरि नारायण. हरि नारायण, हरि नारायण, जय नारायण, जय नारायण.
Namah Parvati Pataye Har Har Mahadev. Srimad Bhagavati Chokhi Shravane Padme Murti Shri Hari Padme Bhakti Premane Jesus, come, 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 Jesus, come,
आणि मिरवणूक आणि महाप्रसाद सगळ्यांनी नेलेल्या पोळ्या गरम आणि नरम